हे विले अनंते तैसेची राहावे ही ओळ वापरून आपल्या मराठी मध्यमवर्गीय माणसाची नेहमी चेष्टा केली जाते आजच्या पॉडकास्टचे पाहुणे किरण भिडे हे देखील एका मराठी मध्यमवर्गीय घरात लहानाचे मोठे झाले पण त्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचा निश्चय केला तुम्ही म्हणाल व्यवसाय अनेक जण करतात त्यात काय विशेष किरण भिडे यांचं वैशिष्ट्य हे की ते एकाच व्यवसायात रमत नाहीत ट्रेनमधून उतरून लगेच एस टीमध्ये बसावं इतक्या सहजपणे ते चार पाच वर्षात व्यवसायाचं क्षेत्र बदलतात म्हणजे हेच बघा ना आधी जपान लाईफमध्ये जपानी गाद्या विकल्या मग ते माधवबाग या सुप्रसिद्ध हेल्थ कंपनीचे सहसंस्थापक आणि डायरेक्टर झाले मग ते सोडून तिने ठाण्यात मेतकूट आणि काठन घाट ही प्रसिद्ध हॉटेल्स चालवली यानंतर जुनं मराठी साहित्य लोकांनी वाचावं यासाठी पुनश्च नावाचं ऑनलाईन पोर्टल चालवलं आणि सध्या ते फायनान्शियल ॲडवायझरचा व्यवसाय करतात त्यांनी केलेले हे नानाविध व्यवसाय त्यात आलेले भले बुरे अनुभव आणि मुख्य म्हणजे सातत्याने व्यवसाय बदलण्याची त्यांची फिलॉसॉफी अशा अनेक विषयांवर मी किरण यांच्याशी गप्पा मारली तेच आयुष्य तेच रुटीन म्हणूनच तुम्हाला ऐकायला हवं काहीतरी नवीन भन्नाट लोकांशी गप्पा आणि त्यांच्या फ्रेश आयडियाज घेऊन येतोय तुमचा होस्ट नवीन काळे नमस्कार किरण नमस्कार काहीतरी नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग आणि थोडंसं आपण या पॉडकास्टचा आधी परस्पेक्टिव सेट करूया की का आहे हा पॉडकास्ट बरीच माणसं नोकऱ्या बदलतात किंवा वेगवेगळे व्यवसायही करतात पण जर तुमचं आयुष्य आत्तापर्यंत जर का बघितलं तर तुम्ही व्यवसाय केलेत पण तुम्ही त्याची फील्ड्स बदलत राहिल्यात त्याची क्षेत्र बदलत राहिलात आणि सुरुवातीला तुम्ही त्या जपानी गाद्या विकल्यात <laughs> नंतर औषधं विकलीत त्याच्यानंतर चक्क फूड विकलत जेवण विकलं मराठी फूड विकलं त्याच्यानंतर पुनशसारखा एक वेगळा प्रयोग तुम्ही करून बघितलात आणि आता काहीतरी पूर्णपणे वेगळं काहीतरी करताय तर आ, त्यातलं काही वर्क झालं काही नाही झालं पण हे अनेक लोकांना विकल्यानंतर आपण असं काहीतरी फील्ड्स बदलत राहील राहायची किंवा एका ठिकाणी जास्त टिकायचं नाही ही मुळात संकल्पना ही, संकल <laughs> ही तुम्ही स्वतःला कशी विकलीत <laughs> <laughs> म्हणजे अर्थात आपण ज्या वेळेला हे करत असतो त्यावेळेला ते काही आपल्याला समजत नसतं पण आपण जेव्हा सिंहअवलोकन करतो किंवा ॲनालाइज करायचा प्रयत्न करतो की असं कसं झालं असेल म्हणून तर त्यावेळेला मग कुठेतरी ना आपण काही थिअरी वाचलेली असते तर ती त्याला लागू होते मी नंतर एका ठिकाणी एका कुठल्या ट्रेनिंगमध्ये वगैरे असं बघितलेलं की जसं माणसाचं सायकल असतं तसं प्रत्येक उद्योगाचं पण एक लाईफ सायकल असतं आणि त्याचे पण म्हणजे जन्म बाल्य किशोरावस्था तारुण्य मॅच्युरिटी आणि नंतर डेथ असं असतं तर उद्योगाच्या या प्रत्येक स्टेजवर वेगवेगळ्या प्रकृतीची माणसं आवश्यक असतात हा म्हणजे मला त्यावेळेला म्हणजे स्ट्रामे ज्याला आपण म्हणतो ना एनलायटनमेंट तसं की अरे असं असतं हे आणि एकच माणूस पूर्ण लाईफसायकलमध्ये असेल तर ते असं होऊच शकत नाही म्हणजे त्या त्यावेळेला लिडरशिपमध्ये वेगवेगळ्या माणसंच लागतात कारण त्याच्या क्वालिटीज वेगवेगळ्या असतात टोटली तर माझ्या असं लक्षात आलं की माझी जी प्रकृती आहे ती जन्म आणि बाल्य ह्याच्यासाठी सूट होईल अशी आहे कारण ज्या वेळेला तारुण्यावस्था किंवा मॅच्युरिटी म्हणजे जिथे सेट होणं येतं तिथे मला थोडंसं कंटाळा यायला लागतो म्हणजे हे हे म्हणजे ह्याच्यामध्ये काही बरोबर काही चूक असं नाही आहे हे नैसर्गिक जे काय आहे ते आहे आणि मी ते किती प्रयत्न केला तरी मी ते टाळू शकत नाही आहे की नाही नाही आता ना आपल्याला लावलेल्या झाडाची फळं यायची वेळ झाली आहे आणि आपण आता ती खात सावलीत शांत बसायचं तर तसं होत नाही ते जसं ते झाड व्यवस्थित मोठं होतं आणि म्हणजे पहिलं ते जपानी गाद्यांचं सोडलं कारण ते माझ्या हातात कमी होतं पण बाकीची सगळे जे मी उद्योग बघितलेत केलेत तर ते आजही चालू आहेत आणि चांगल्या लिडरशिपच्या खाली चालू आहेत तर त्याच्यामुळे एकदा त्याच्यात स्थिर झाल्याची भावना आली नवीन काही चॅलेंज नाही आहे आपल्याला नवीन काय तुम्ही का म्हणाला तसं तसं काही नसेल किंवा थोडासा कंटाळा आल्यासारखं आणि आपल्यालाच काहीतरी चॅलेंज शोधल्यासारखं व्हायला लागतं ते म्हणून कदाचित मी सहा सात वर्ष एका फील्डमध्ये झाल्यानंतर मी आता माधवबागचं जर का आपण काढलं तर माझा तो पिरियड मी असं खूप छोटे छोटे पिरियड नव्हते हो आ, तो जपानी गाद्यांचा पण सहा वर्षाचा होता त्याच्यानंतर माधवबागचा सोळा वर्षांचा होता आता हॉटेल चालू करून आठ वर्षे झाली आठहून जास्त आणि पुनश्च करून सहा त्यामुळे एक दोन वर्षाचं असं कुठचा हे नव्हतं पण सहा सात आठ वर्ष झाल्यानंतर साधारण जर का तो बिझनेस सेट होत असेल तर आपण आणि थोडासा आदर्श ना समोर मला असं वाटतं की आपण काय वाचत असतो कोणाचे आदर्श समोर ठेवतो त्याच्यावरनं असेल असं कदाचित मला वाटलं की माझ्यासमोर पु ल देशपांड्यांचा आदर्श होता माझ्यासमोर अत्र्यांचा आदर्श होता की इतकी विविध फील्ड त्या लोकांनी ट्राय करून बघितली आणि मुसाफिरी केली बेसिकली तर एकच आयुष्य आहे समजा आपण जर का असं मानलं तर मग वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन बघायला काय हरकत आहे म्हणजे थोडंसं कम्फर्ट झोनमधनं बाहेर येण्याचं हे असेल कदाचित म्हणजे ते रिस्क घेण्याची तयारी मी ठेवली असेल पण मग तुम्ही म्हणाल की मी थिअरी वाचलेली तर कुठे वाचलेली आपले जे ऐकतायत त्यांच्यासाठी खूप महत्वाचे एक ॲडिजेस मेथडॉलॉजी म्हणून आहे आणि ते डॉक्टर एचएक ॲडिजेस असं त्यांचं नाव आहे आणि माधवबागमध्ये असताना आम्ही त्यांचं एक वर्षभर म्हणजे सॉर्ट ऑफ ट्रेनिंगचा असा भाग होता तर तो, तो आम्ही घेतला होता आणि दर महिन्याला येऊन त्यांच्यातलं कोणी ना कोणी आम्हाला काही शिकवून जायचं त्याच्यात हा विषय झाला होता की कसं असतं की ऑर्गनायझेशन एकेका टप्प्यावर असताना थोडंसं साचले पण यायला लागलं ना की तिथे लिडरशिप चेंज करायची चे गरज आहे हे समजून जायचं आणि तेच म्हणजे त्यातनं दिसतं की आत्ताचं जे लिडरशिप आहे ती कोणत्या स्टेजला योग्य होती आणि समजा आता आपल्याला नवीन स्टेजला जायचं असेल तर कोणत्या प्रकृतीची माणसं असायला हवीत बरोबर मग तसं आपण आणलं पाहिजे लोकांना बरोबर आपल्या आणि लहानपणी लहानपण कसं होतं किंवा लहानपणी काय आपण कोण झालं पाहिजे असं वाटत होतं आता मी ओव्हरऑल असं बघताना माझी मुलं आता मोठी होत आहेत आणि मला असं बघताना वाटत की परत बरोबर चूक माहीत नाही शेवटी हे नैसर्गिक असतं आणि मी खूप महत्वाकांक्षी होतो आणि म्हणजे काहीतरी आपण मॅटर करायला पाहिजे काहीतरी आपलं एक ठसा उमटला पाहिजे दखल घेतली पाहिजे आपली आला गेला कळलंच नाही असं व्हायला नाही पाहिजे असं मला कुठून तरी एक आंतरिक वाटत होतं लहानपणापासून आणि म्हणजे अगदी मी आ, मला आठवते शाळेत असताना सुद्धा मी माझ्या सायन्सच्या बाईंना जाऊन विचारलेलं होतं की शोध लावला वगैरे तर तो कसा कुठे सांगायचा असतो आणि असं शास्त्रज्ञ आपण अभ्यास करतो त्यावेळेला तर मग ते कसं कुठे म्हणजे असं डिक्लेअर करायचं की मी अमुक गोष्टीचा शोध लावला आहे म्हणून तर मला असं त्यावेळेला वाटायचं की शास्त्रज्ञ म्हणजे तुम्ही ठसा उमटवणारे असता तर ते लहानपणापासून मला त्यामुळे तसं महत्त्वाकांक्षी असल्यामुळे आपण पहिलं यावं शाळेत किंवा बोर्डात यावं इंजिनिअरिंगला चांगलं मिळावं किंवा पुढे जाऊन एम बी ए असेल तर त्यातलं जे बेस्ट आहे आय एम आहे ते, ते आपल्याला मिळावं अशी महत्वाकांक्षा साधारण त्यावेळेला माझी होती घरचं वातावरण कसं होतं आई बाबा काय साधे होते ते त्यामुळे माझा भाऊ आहे तो पण अतिशय साधा आहे हुशार आहे अत्यंत पण त्यावेळेला जसं टिपिकल चौकोनी भिडे आडणावाच्या कुटुंबात जे काही असतं तसंच होतं आई शिक्षिका वडील आधी एअरफोर्समध्ये होते आणि मग इंडियन एअरलाइन्समध्ये आणि खूप मेहनत करायचं आहे आम्ही बघायचो त्यांच्याकडे मेहनत करताना आणि त्यामुळे आपल्याला या परिस्थितीतनं बाहेर यायचं आहे काहीतरी आईबाबांना अभिमान वाटेल असं आपल्याकडनं घडलं पाहिजे असं मनात कायम वाटत असायचं त्यामुळे त्यांनी असं कधी कुठला काही फोर्स वगैरे केला नाही के, की एवढंच पहिलंच यायला पाहिजे किंवा काय असं पण ते टिपिकल जसं असतं की माझा भाऊ समजा चार्टर्ड अकाउंटंट पाहायला गेला आहे तर दुसऱ्या मुलांना मग इंजिनिअरिंगला जायचं अशा अशा टाईपचं ढोबळ मनाने जे वर्गीकरण असायचं तसंच आमच्या वेळेला पण झालेलं त्यामुळे माझा मोठा भाऊ सी ए झाला मग मी इंजिनिअरिंगला गेलो म्हणजे त्यावेळेला आपल्याला काय आवडतं आहे किंवा पॅशन काय वगैरे वगैरे हे फालतू प्रश्न कोणी विचारत पण नव्हता आपल्याला नाही पण तुम्ही म्हणालात की मी महत्वाकांक्षी होतो तर काय असं घडत होतं आजूबाजूला की ज्याच्यामुळे Uh, hmm. ही ऍस्पिरेशन वा होती वाचत काय होतात काय बघत होतात माणसं कोण भेटत होती लहानपणी म्हणजे असं म्हणूया आपण दुर्वैवानं म्हणूया किंवा योग नव्हता म्हणूया तो आमची शाळा अशी काही खूप ग्रेट नव्हती साधीच मुलं होती पुढे डोंबिवलीला आणि डोंबिवलीला पण जी त्यातल्या त्यात प्रतिष्ठित अशा शाळा होत्या माझे बाबा एअरफोर्सवरून ट्रान्सफर घेऊन आले होते ना रिटायर होऊन आले होते त्यामुळे मध्ये चालू होतो आम्ही वर्षाच्या तर त्यावेळेला मग ज्या शाळेने आम्हाला घेतलं मग त्याच शाळेत आम्ही कंटिन्यू केलं होतं तर ती शाळा अशी काही खूप प्रसिद्ध आणि असं काही त्यामधलं वातावरण असं काही खूप ग्रेट नव्हतं त्याच्यामुळे शाळेमध्ये काही आम्हाला कोणी आजूबाजूला कोणतरी शिक्षक खूप भारी आहेत किंवा त्यांनी काहीतरी प्रोग्राम खूप चांगले ऑर्गनाईज केले आहेत किंवा असं काही नव्हतं एक टिपिकल माझ्या वेळेला मला आठवत आहे की दहावीची गुणवत्ता यादी हा एक भारी काम होतं ते आणि ते पुरायचं ना शाळेत आपण एक सहावी सातवीच्या पुढे आलो की आपल्याला ते समजायला लागायचं आणि हळूहळू पेपरमध्ये नावं येत आहेत या मुलांची तर मग आपल्याला दहावीत बोर्डात यायचं आहे हे हे महत्त्वाकांक्षा त्यावेळेला कोणी आजूबाजूला असं काय बघितलं आहे किंवा वाचन सामान्य आपलं जसं पु ल देशपांडे आणि पप्प काळे त्यावेळेला जे काही शिवाजी सावंत आणि हे असतं वाचत होतो मात्र आम्ही कारण आमची वाचनालय होतं लावलेलं ला, कल्याण डोंबिवली वाचनालय जे होतं ते आणि तेव्हापासून मात्र म्हणजे सवय होती ती जाऊन पुस्तकं बदलून आणायची पेपर येत ये होता रेग्युलरली घरात त्यामुळे वातावरण होतं तसं पण म्हणजे अशी कोण माणसं किंवा अशी कोण काही भेटली नव्हती दहावीपर्यंत किंवा बारावी आणि मुळात ना मी म्हटलं तसं त्यावेळेला मला असं आत्ता जे काय मी हे करून बघतो मागे वळून की ओव्हरऑल त्यावेळेला पगडा एवढा होता आपल्यावर की म्हणजे वर्ष सेट होती ही पुढची की नववीपासून साधारण दहावीचं प्रेशर यायला लागायचं मग दहावीत बोर्डात यायचं आहे आपल्याला मग बोर्डात आलात तुम्ही तर तुम्ही डोंबिवलीत जर का राहत असाल तर तुम्हाला बझे कॉलेज हे त्यातल्या त्यात जवळचं होतं प्रवास करण्याची खूप आवड असेल तर उपारेल पण ही दोन कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवायचा मग दहावीच्या मार्कांवर आधारित अगरवाल क्लासमध्ये प्रवेश मिळवायचा अगरवालमध्ये वेकेशन बॅचमध्ये मिळवायचा त्यातल्या त्यात आणि मग बारावी दोन वर्ष म्हणजे मला अकरावी बारावी माझी झालेली आठवतच नाही बझे कॉलेजमध्ये मी होतो तर काय आपण मजा ते जी अगदी काय आपण म्हणूया फुलपाखरी दिवस वगैरे मला तर अजिबात आठवत नाहीत ते आणि टोटली कॉम्पिटिशन अर्थात हे घेणाऱ्यावर आहे टोटली आणि मी ते घेत होतो मला तसं करायचं होतं मला असं वाटायचं की आपण बी जे टी आयमध्ये पहिले जे काही कॉम्प्युटरिंग किंवा जे काय असेल त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळाली पाहिजे त्यामुळे बारावीपर्यंत काही कळलेलंच नाही कसं आपलं हे झालं ते आणि मग त्यावेळेला मध्यमवर्गीय कुटुंबांच्या समोर हाच मोठा म्हणूया आपण रस्ता समोर दिसायचा की खूप चांगलं शिक्षण घ्या चांगल्या कॉलेजमधनं घ्या संस्थांमधनं आणि मग तुम्हाला चांगली नोकरी मिळते त्याच्यातनं म्हणजे संस्कार हेच होते की चांगल्या कॉलेजमधनं पास आऊट झालात की तुम्हाला कॅम्पसमधनं म्हणजे फार काही मारामारी न करायला लागता नोकरी मिळू शकते ओळखी बिळखी कुठे न लावता असं त्यामुळे बारावीपर्यंतचं आणि पुढचं इंजिनिअरिंगचं आयुष्य तसं सेट होतं ते आता तुम्ही एक शब्द वापरलात आणि तो म्हणजे संस्कार थोडस आईवडिलांबद्दल थोड अधिक विस्ताराने सांगा की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये त्यांचं योगदान असतच तर अशा काय गोष्टी तुम्हाला वाटतात की ज्या तुमच्याकडे ऑपॉप आल्यात तुमच्या त्या झिरपल्यात अशा काय गोष्टी वाटतात तुम्हाला मग अशा मी म्हटलं मला असं वाटतं की ओव्हरऑल ना ते मध्यमवर्गीय संस्कार आहेत परत त्यात चांगलं वाईट आपण नको जाऊया कारण काही मग पुढे गेल्यानंतर असं वाटतं की अरे आपण त्या चौकटीमध्ये आहोत की काय असं पण कष्ट करणं म्हणजे त्याच्यासाठी जराही पुढे मागे बघायचं नाही कोणत्याही म्हणजे तुम्ही हुशार असा काही असा पण त्यामुळे माझ्यावर मला खूप फायदा झाला त्याचा की ज्या वेळेला म्हणजे मी माधवबागचे अगदी त्या तेलाच्या बाटल्या विकत होतो त्यावेळेला रस्त्यावर इमारत सारखं फिरू मला जराही त्यात काही वाटलं नाही त्यामुळे तो एक सगळ्यात आपण म्हणूया श्रम किंवा कष्ट हा जो काही एक मेन संस्कार आपल्या सगळ्यांच्याच वर त्यावेळेला आपल्या आईवडिलांनी केलेला दुसरा शिक्षणाचं महत्त्व की सतत काहीतरी शिकत राहायला पाहिजे आणि व्हॅल्यू ॲडिशन जे आपण म्हणतो आपल्यामध्ये होत राहिली पाहिजे हे तिसरं मी एक म्हणेन मला चांगलं माणसांचं चा जे काही जोडणं होतं हे मला चांगलं असं चा की म्हणजे आमचं घर पण एक त्यातलं होतं की जे मानायचं की बाहेर चपलांच्या चा डिगावरनं तुमची श्रीमंती ओळखायची असं तर माझे आई बाबा एकदम सोशली ॲक्टिव्ह होते बाबांचं थोडं कमी होतं कारण ते नोकरी आणि पैसे आणि याच्या मागे असायचे पण आई आमची मला आठवते चांगलं की आमच्याकडे आठवड्यासुद्धा असं जायचा नाही की कोणीतरी आलं नाही आणि गप्पा झाल्या नाहीत त्यांच्याबरोबर आणि बयाने मोठी माणसं आमच्याकडे यायची चांगली आणि त्यांच्या गप्पांमध्ये आम्ही सामील व्हायचो म्हणजे आतल्या खोलीत बसून अभ्यास करतोय किंवा असं काय कधी आमच्यावर बंधन नव्हतं त्याच्यामुळे म्हणजे मो आपल्याहून वयाने मोठ्या असलेल्या माणसांशी कनेक्ट करणं हा जो काही एक सोपेपणा मला जाणवतो तो कदाचित तेव्हापासून आलेला असेल की त्यांचे कोणी ना कोणी नातेवाईक तिथे यायचे त्याच्यानंतर मला अजून एक आठवतं की म्हणजे जसे पुस्तकं आम्ही वाचायचो मला आठवते माझे बाबा आणि आई दोघंही पिक्चरचे एकदम शौकीन होते म्हणजे मला आश्चर्य वाटतं त्यावेळेला त्या काळात म्हणजे म्हणजे आता आपण म्हणतो की नेटफ्लिक्स आणि याचे पिक्चर आपण कसे बघायचे मुलांच्या बरोबर आणि आता मला असं म्हणजे आम्ही अजूनही आमच्या घरात एकच टी व्ही आणि आम्ही सगळे एकत्र बसून बघतो असं आहे पण बऱ्याचशा घरांमध्ये मी बघतो की प्रत्येकजण आपापलं डिवाईस घेऊन बघतो पण मला गंमत आठवली की वाटते की मी चौथी पाचवीत असेल फार तर आणि माझा भाऊ आठवी नववीत असेल आणि माझे वडील आले आम्हाला त्यांनी शाळेतनं लवकर म्हणजे समजा साडेपाच सहा आपली शाळा सुटत असेल तर तीन वाजता वगैरे कारण साडेतीनचा सा शो असणार तो आणि असं तीन वाजता त्यांनी आम्हाला घेऊन गेले बरोबर आणि आम्ही जेम्स बॉन्डचा नेव्हर से नेवर अगेन सिनेमा बघितलेला म्हणजे मला आजही तो सिनेमा असं बघतानाच वाटतं की आपण हा सिनेमा आईबाबांच्या बरोबर आणि त्या वयामध्ये बघितलेला आहे तर कदाचित ते एक संस्कार असू शकतील की तुम्ही म्हणजे चांगलेच सिनेमे बघितले पाहिजे त्या परदेशातले असतील किंवा काय त्याच्या बाबतीत आम्हाला कधी त्यांनी कधी काही आडखाटी केलेली नाही मग मी आजही आठवतो मी असं गमतीने मुलांना सांगतो नाही मी त्यांच्यावर आम्ही जी बंधनं घालत असतो एवढ्याच वेळ टी व्ही बघा एवढ्याच मोबाईल बघा किंवा सारखा आपण जे ओरडत असतो माझ्याकडे ते सात वाजता जे टू तीनपासून आमच्याकडे टी व्ही चालू व्हायचा तो रात्री नमस्कार आता बंद करा इथपर्यंत तो, तो चालायचा त्याच्यामुळे म्हणजे असं आम्ही काही टी व्हीवर बुडवलेलं म्हणजे तो पण एक संस्काराचा कदाचित भाग असेल की आई आणि मी आम्ही गुजराती सिरियल पण बघायचो म्हणजे मला ते आऊ मा साथे संता कुकडी वगैरे हे सि आम्ही सिरियल तेव्हा बघितलेले आठवत आहेत किंवा एक घर बेठा म्हणून पंजाबी सिरियल होती तर ती बघितल्याची आठवते मला सांजा चुल्हा म्हणून एक सिरियल होती असं तर किंवा मग मग त्यामुळे हे असं पूर्ण टी व्ही बघायला मिळाल्यामुळे जे आपल्या वेळचे जे चांगले कथासागर वगैरे हे जे काही होतं ते पण बघितलं गेलं आणि त्याचाही फायदा झाला असेल संवादामध्ये मोकळेपणा कुठल्याही विषयावर आई बाबांबरोबर बोलू शकतो असं मोकळेपणा होता हा म्हणायला हरकत नाही पण आपल्याकडे आत्ता सुद्धा म्हणजे मी जर का म्हणेन की सेक्स वगैरे असा जर का विषय घेतला तर मला नाही वाटत आजही आपल्या घरामध्ये तितकं याने बोललं जात असेल किंवा किंवा जी आता आई असेल ती समजा आता मी आज जरी बोलायला काही हे केलं तर त्याच्यापेक्षा तुम्ही एखादी चांगली फिल्म शूट झालेली असेल ती बघा असं सुचवलं जाणं हा जास्त भाग त्यातला आहे म्हणजे परस्पर कुठून तरी कळल्या गोष्टी अशा ज्या टॅबू आपण म्हणतो त्या पण अदरवाईज बाकी काही अडचणी असतील किंवा काही असतील त्या बोलल्या जाणं हे होतं पण दुसरं एक होतं की पैसा हा विषय अजिबात त्यावेळेला बोलला जायचा नाही म्हणजे समजूनच जायचं असतं असायचं आपण की काय आहे आपल्या वडिलांना किती पैसे मिळतात किंवा सेविंग किती आहे वगैरे ह्या गोष्टी काही संबंधच नव्हता जो मी आता माझ्या या आत्ताच्या ह्याच्यातनं आणण्याचा प्रयत्न करतोय सो आता तुम्ही काय म्हणजे असे काही प्रयत्न करता तुम्ही विशेष प्रयत्न करता विशेष म्हणजे असं की आता मध्ये एक मी महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलं होतं त्या मुलांच्या ह्याच्यात शाळेतली मुलं आली होती तर त्यांना असं की बाबा अं आईवडिलांचे जे काही फायनान्शियल डिसिजन असतात किंवा त्यांच्या ज्या काही समजुती असतात तर आणि त्याचा वयाशी संबंध नाही आहे तसा तर त्या समजुतींचा नकळत तुमच्याही आयुष्यावर परिणाम होत असतो याचं एक जर का अवेअरनेस आला आणि त्यांनी काही उदाहरणार्थ साध की वडिलांचा आपला टर्म प्लॅन आहे का असेल तर तो कितीचा आहे हा सा हा साधा एक हे आहे की ज्या वेळेला कोविड आणि हे झालं त्यावेळेला ते अधिक प्रकर्षाने समोर आलं की आई वडील अचानक दोघांचे काही झालं आणि काहीच माहीत नाही त्यांचे काही टर्म प्लॅन नाहीत किंवा आजारी पडले आणि मेडिक्लेम नाही पुरेसा तर बाबा आपल्या कुटुंबाचा पुरेसा मेडिक्लेम आहे का आणि कोणाला काही झालं तर तो खर्च त्यातनं निघू शकणार आहे का अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी म्हणजे आत्ता जे आपण मोकळेपणा म्हटलं तो घरात मग हे दोन जे मी सब्जेक्ट मगाशी जसे म्हटले की एक सेक्शुअल अवेअरनेस असेल किंवा पैसा हे दोन विषय मला असं वाटतं आजही घरांमध्ये तितक्या मोकळेपणे त्याच्यावर चर्चा होत नसेल कबी नाही मी विचारलं तुमच्या मुलांबरोबर तुम्ही माझ्या मुलांना हंड्रेड पर्सेंट ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न करतो कारण मी बघतो की ज्यांना ती होती ते या आयुष्यात त्यांना बराच त्याचा फायदा झाला म्हणजे साधं उदाहरण आता घ्या का घ्यायचं तर शेअर मार्केट माझ्या बाबांनी आज आम्ही आज एकोणऐंशी वर्षांचे आहेत माझे बाबा एक रुपयासुद्धा कधी शेअर मार्केटमध्ये घातलेला नाही शेअर हा विषय सुद्धा जसं मी म्हटलं की जेम्स बॉन्ड आम्ही बघायला गेलो होतो त्यावेळेला पण शेअर मार्केटमधला शेअर सुद्धा कधी आलेला नाही आयुष्यात अगदी आम्ही म्हणजे आम्ही स्वतः कमवायला लागून बरीच वर्ष होईपर्यंत हे मोठं दुर्दैव होतं की एका मोठ्या आ, पैसे मिळवून देऊ शकणाऱ्या बाजाराशी आपला संबंध आला नाही तर मी ते प्रयत्न करत असतो माझ्या घरात मी माझ्या मुलागा जसा अठरा वर्षाचा झाला तसं मी त्याला त्याचं बँक अकाउंट त्याचं डीमॅट अकाउंट असं करून त्याच्यात तीन लाख रुपये घालून त्याला मी दिले अर्थात हेही माहिती आहे मला की प्रत्येकजण काही झुंजुंवाला नसतो त्याच्या वडिलांनी त्याला दहा हजार दिले ते खूप झाले म्हणून मी तीन लाख दिले तर तो करेल ह्याच्यात विषय असा आहे की त्याला ती गोष्टीचा अवेअरनेस होणं त्याने जर का त्याला इंटरेस्ट असेल तर त्याला ते उपलब्ध असणं बस एवढाच त्यामुळे मी तो नक्की म्हणजे पैसा आणि बाबतीत मी नक्की मला तर ह्याच नोटवर तुम्हाला विचारायचं आहे की आणखीन एक धाडसी निर्णय तुम्ही घेतला तो म्हणजे तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमात माध्य माध शिकवलं तर त्या प्रवासाविषयी थोडस कारण तो प्रवासच असेल खूप मोठा निर्णय होता तो माहित नाही म्हणजे उद्या आमची मुलं त्याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद देतील का काय करतील माहीत नाही पण थोडी दुविधा होती ॲक्च्युली त्यावेळेला एका बाजूला काय होतं की आ, सम जो काही समाज आता चालला होता तो आ, इंग्रजी माध्यम म्हणजे सेमी इंग्लिश हा त्यातल्या त्यात आपण म्हणूया तडजोड पण अदरवाईज आय सी एसई आणि या बोर्डांमध्ये मुलांना घालणं आणि मी जे म्हटलं की मी लहानपणी जे मिस केलं शाळा अशी की जी सामान्य होती त्यामुळे ज्या वेळेला मी मोठा झालो आणि मी बघतो माझ्या आजूबाजूला माझे काही आता ओळखीतले लोकं असतात ते म्हणतात तो ना तो आय एस धमूक माझा शाळेतला मित्र आहे किंवा कॉलेजमधला तो माझा मित्र आहे आणि कोण पॉवरफुल कोणी कंपनीतला फंड मॅनेजर तर तो आमचा शाळेतला मित्र आहे त्यावेळेला मला जाणवतं की आमच्या शाळेमधला कोणी मित्र असा असा नाही आहे त्यात तर मग तेच सेम आपल्या मुलाच्या बद्दल आपण करायचं का कारण तोपर्यंत बऱ्यापैकी डेझर्टेड झालेली होती आपल्या ज्या मराठी शाळा होत्या त्या आणि सगळं जे काही आपण क्रीम म्हणूया ते अशा आय सी एसई आणि या बोर्ड्सकडे सीबीएसईकडे सरकलेलं होतं आणि त्याच्यामुळे पण मला असं थोडंसं त्यामध्ये मग आम्ही निर्णय घेताना असं म्हटलं की यातनं होणारा जो काही समजा तोटा आहे तो जर का त्यांचं आकलन किंवा आपण ज्याला इमोशनल क्वेश्चन म्हणतो व्यक्त होण्याचं जे काही आपण त्यांची हुशारी म्हणूया तर ती जर का या मराठी माध्यमातून शिकल्यामुळे जे खूप म्हणजे झालं आहे आता खूप काही संशोधन झालं त्याच्यावर आणि मी त्यावेळेला काही पुस्तकं का वाचली होती की ज्याच्यामध्ये मला वाटतं शुभदा चौकरचंच पुस्तक पण आहे त्याच्यावर तर त्याच्यातनं मग असं येत होतं की नाही आपण त्या फायद्यासाठी की त्यांच्या ओळखी चांगल्या असतील आणि याच्यासाठी त्यांची जी काही मानसिक जडणगडण आहे ते कॉम्प्रोमाइज करायचं आहे का तर मग मी थोडंसं त्यात असं स्वतःला समजावलं की शाळेच्या नंतर कॉलेजेस तर त्यांच्या हातात आहेत आणि ती मेरिटवरच सिलेक्ट केली जातात तर ते जर का मेरिटवर असतील आणि त्यांच्या आजूबाजूला त्यावेळेला चांगले लोक असू शकतात तर मे वातावरण मिळणं जे आपण म्हणतो तर त्यामुळे मग आम्ही त्यावेळेला तो, त्या तो मराठी आई वडिलांनी खूप विरोध केला खूप लोकांना तो असा की म्हणजे आम्ही काय पैसे वाचवतोय का कारण या शाळांच्या फीज खूप महाग असतात आज कदाचित मुलांनाही तसं कधी कधी ते बोलतात तुमचे आम्ही किती पैसे वाचवले असं म्हणून पण तो म्हणजे आर्थिक निर्णयापेक्षा तो जास्त असा होता की मराठी म्हणजे ज्यावेळेला आम्ही माझी बायको अर्थात मी काही फार मुलांचा कधी अभ्यास वगैरे हो घेतलेला नाही पण माझी बायको ज्या वेळेला मुलांचा अभ्यास घ्यायची त्यावेळेला इतिहास आणि हे जे काही विषय तर ते इंग्रजी ह्याच्यातनं शिकवणं त्यांना त्याच्यापेक्षा मराठीतनं शिवाजी आपला वाटतो तर ते तसं वाटावं म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता मराठी माध्यमातून शिकवायचा सो आज इतक्या वर्षांनी परत मागे वळून बघताना काय वाटतं या निर्णयाबद्दल आणि विशेषतः तुमच्या मुलांचं काय म्हणणं आहे मग मला असं अर्थात म्हणजे तेही पुढे जाऊन अधिक सांगू शकतील त्याच्या पण मी बघतो की त्यांचं मराठी अतिशय चांगलं आहे ते खूप चांगली इंग्रजी पुस्तकं वाचत असतात इंग्रजी ऐकत असतात खूप म्हणजे आज आम्ही ज्या नेटफ्लिक्स किंवा याच्यावर सिरियल बघतो तर मला खाली वाचायला लागतं सब टायटल्स पण माझ्या दोन्ही मुलांना ते बोललेलं समजतं आणि त्यांना ते वाचण्याची गरज पडत नाही आणि मराठी पण वाचन विशेष करून धाकट्याचं अर्थात ते परत व्यक्ती सापेक्षा आहे मोठ्याची तो म्हणतो की तुम्ही असं मी मोबाईलवर वाचतो तुम्हाला मी वाचताना दिसत नाही म्हणजे मी वाचत नाही असं नाही आहे पण मला जे वाचताना दिसतं ते धाकटा माझा चांगली पुस्तकं मराठीतली वाचतो दहावीमध्ये म्हणजे उलट झालं असं की तो सेपियन वाचत होता आणि आम्हाला त्याला ओरडायला लागत होतं की तुझी दहावीची परीक्षा चालू आहे तू अभ्यासाचं वाच <laughs> तर त्यामुळे वाचन आणि याबद्दल म्हणजे पॉझिटिव्हच फरक पडला असावा असं वाटतं मला सो कमिंग बॅक टू युअर जर्नी तुम्ही दहावीत तुम्हाला किती होते मार्ग कमी मिळाले असं एकोणनव्वद टक्के होते त्यावेळेला आणि माझं बोर्ड चुकलेलं तर मी खूप दुःखी होतो त्यामुळे शाळेत पहिला आलो मी पण बोर्डात नाही आलो त्यामुळे वाईट दिवस असं होतं सो <laughs> so, शाळेमध्ये पण तुम्ही थ्रू आऊट पहिले होतात बऱ्यापैकी पहिल्या तिघात तरी असायचं मग नंतर तुम्ही सांगतो गोष्टी की शाळेमध्ये जेव्हा माझा पहिला नंबर गेला असेल तो गेलेला म्हणजे कुठच्या विषयामुळे असेल तर ती चित्रकला आजच्यावर आणून <laughs> <laughs> म्हणजे परत त्याच्यात पुलंशी आपलं साम्य वाटावं असं की आमच्या वेळेला ना चित्रकलेचे मार्ग मेन मार्कांमध्ये ॲड करायची पद्धत सुरू झालेली आणि ते जेव्हापासून ती झाली तेव्हापासनं माझा बँड वाढला कारण कधी आणि ना त्या ज्या आपण म्हणतो की आ, कला ज्या डेव्हलप होत नाहीत किंवा केल्या जात नाहीत हे शंभर टक्के सत्य आहे म्हणजे आता परवाच मी कोणाची तरी पोस्ट वाचत होतो मला वाटतं गणेश मतकरीची पोस्ट होती की जहांगीरला लोक कसे त्याचे काय इन्स्टॉलेशन होतं ते, ते बघत होते आणि मग सेल्फी काढण्यात आणि ह्याच्यातच त्यांना जास्त रस होता तर मला ते शाळेतनंच त्याची सुरुवात त्याच्यामध्ये तोच निष्कर्ष होता की शाळेतनंच त्याची सुरुवात होते आणि मला नाही आठवत आमच्यासुद्धा शाळेने आम्हाला कुठे काही असं नेल्याचं आणि त्या कला जाणीवा जाणीवपूर्वक डेव्हलप केल्याचं त्यामुळे चित्रकला हा आपला शत्रू आहे आणि तो आपल्याला मार्क खाली घेऊन जातो आपले असंच डेव्हलप झालं होतं त्यावेळेला माझ्या मनात अर्थात नंतर मग बऱ्यापैकी आजूबाजूच्या लोकांच्यामुळे त्याच्यात फरक पडला आणि आता मला खूप आवडते चित्रकला दहावीनंतर काय केलं त्याच्यानंतर सायन्स सांगितलं असं एकदम रस्ता एकदम सोपा होता भाऊ चार्टर्ड अकाउंटंटला गेलेला म्हणजे कॉमर्सला गेला होता त्याच्यामुळे आपण इंजिनिअरिंगला जायचं आहे मग दहावीत चांगले मार्क मिळाले बजे कॉलेजला ॲडमिशन अशी आरामात मिळाली एकदम अगरवाल क्लासला मी जसं म्हटलं की ते जी काही त्यावेळेची जी काही स्वप्न होती तर त्याला टिकमार्क सगळे बसत होते त्यामुळे अकरावी बारावी खूप अभ्यास केला मग अपेक्षेपेक्षा तेव्हासुद्धा सुद्धा कमी मार्क मिळाले आणि त्याच्यामुळे मी त्र्याण्णव टक्केच मिळाले मला त्यावेळेला जर का आणि इकडे बी जे टी आयला वगैरे मिळायला समजा पंच्याण्णव शहाण्णव टक्के लागत असतील त्यामुळे मग कमी पडले पण मला सांगलीला तो एक निर्णय बऱ्यापैकी मी म्हणेन चांगला झाला माझ्या ह्याच्यात की सांगलीला मी ॲडमिशन घेतली म्हणजे वालचंद कॉलेज ऑफ वालचंद कॉलेज ऑफ वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मला मिळाली आणि त्यामुळे आणि तेव्हा पण गमतच झालेली की अकरावी बारावी माझ्या भावाने मला सुचवलं की आता पुढचं जग माझा भाऊ खरंच बिजनरी आहे म्हणायचा की आता पुढचं जग कॉम्प्युटरचं असणार आहे तर मला त्यावेळेला माझ्या मार्कांच्यामुळे कॉम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळत होती वीसच मुलांचा वर्ग होता छोटा म्हणजे अगदी लिमिटेड कारण कॉम्प्युटरच लिमिटेड असायचे आणि ऐंशी मुलं इलेक्ट्रॉनिक्स असा तो आमचा शंभर म्हणजे वझे कॉलेज यातही क्रीम असं म्हणून एक तो शंभर मुलांचा वर्ग होता वीस कॉम्प्युटर ऐंशी इलेक्ट्रॉनिक्सचा तर पण समूह मी शिक्षकांचा आणि असा किती आपल्यावर प्रभाव असतो की मला ते काय शिक्षक त्यावेळेला नीट मिळाले नाहीत तिथे अर्थात हे माझं मत आहे उरलेल्या एकोणीस जणांचं मत वेगळं असेल पण मला असं मजा नाही आली ते करताना आणि असं वाटलं की आपण कॉम्प्युटर सायन्ससाठी आपण नाही आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचं करिअर काय कॉम्प्युटरमध्ये करायचं नाही आहे म्हणजे त्यावेळेला असं वाटणं आणि खरं म्हणजे एकदम गंमतच होती कारण पुढचं खरं जो पिरियड होता वीस वर्षांचा हा कॉम्प्युटरचाच होता आपण त्या पिरियडमध्ये इन्फोसिस टी सी एस सारख्या कंपन्या मोठ्या होताना बघितल्या पण मी ठरवलं आपल्याला आप मेकॅनिकल व्हायचं आहे त्यामुळे मग वाचन लागेल तिकडच्या दिवसांबद्दल थोडं सांगायचं कारण पूर्णपणे एका वेगळ्या जगात तुम्ही आणि जसं म्हटलं मग अशी तसं की मध्यमवर्गीय जाणीवा चौकटी ते जे काही आपण भिडे चौकट असेल तर त्या सगळ्यातनं बाहेर पडून स्वतंत्र इतर मुलांच्या बरोबर ऍडजस्ट करून राहायचंय दुसरीकडे कुठेतरी जेवायला जायचं तिथे असलेली जी काही घाटावर थोडं एक मी ऑब्झर्व केला आहे ब्राह्मण द्वेष चांगला आहे म्हणजे मला जाणव जाणवेल इतका होता आणि त्याच्यामुळे जे काही घाटावरनं आलेली मंडळी असायची कॉलेजेस म्हणजे मुलं तिथे तर त्यांच्याकडनं ते जाणवेल इतपत होतं पण त्याच्यावर मात करून म्हणजे उभं राहायचं परत यायचं नाही आहे आपल्याला नाहीतर आमच्या ओळखीतले बरेचसे माझे मित्र पहिल्या वर्षात परत आले मुंबईत आणि मग त्यांनी दुसऱ्या वर्षाला मुंबईत ॲडमिशन घेतली पण आ, मी ठरवलेलं की नाही आता गेलो आहे तर मागे यायचं नाही तिथनं आणि त्याच्यामुळे एक तर सांगली हे असं छान गाव होतं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मला आवडत होतं त्याच्यामुळे पण मला त्या कॉलेजमध्ये खूप म्हणजे असं आज जर काय ठेवलं तर खूप होतं जे मी घेतलं नाही आणि असं बरंच काही मिळालं की जे अदरवाईज मी इथे राहिलो असतो तर मिळालं नसतं म्हणजे जे कॉम्रेडरी आपण म्हणतो की एक दहा बारा जणांचा ग्रुप जमणं आणि सगळ्या सुखदुःख ती शेअर होणं असेल तो तिथे झाला पण मला आठवत आहे हो की कॉलेज आमचं जोरदार होतं आणि मे मी मगाशी जसं म्हटलं की नुसतं वातावरण असून उपयोग नसतो आपण पार्टिसिपेट करायला लागतं त्याच्यात तर आमच्या कॉलेजेसमध्ये खूप काही काही गोष्टी व्हायच्या पण तोपर्यंत ना बहुतेक असं मी एक अॅनालाइज करतो स्वतःला की माझ्याकडे एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला होता की आपल्याला बारावीमध्ये एवढे चांगले मार्क मिळाले नाहीत म्हणजे जे माझ्या अपेक्षेचे होते गाडवपणात म्हणतील कोणी बाहेरचे पण मला असं वाटायचं की त्यामुळे ना आपण अप टू मार्क नाही होत आणि त्याच्यामुळे मी त्या आता समजा ते स्पीक मॅके म्हणून असायचं की विषय द्यायचा आहे आणि इम्प्रो टू तुम्ही बोलायचं आहे त्याच्यावर त्याने डेव्हलपमेंट खूप झाली असती ॲक्च्युली किंवा मी जे स्वप्न बघत होतो मी तेही मला शेवटच्या वर्षामध्ये मे मा, माहितीच नव्हतं आत्ता जे आपण म्हणतो इन्फॉर्मेशन आणि याचं जे काही किंवा आता तुम्ही मग कशी विचारत मुलां आता मी प्रयत्न करतो की मुलांना निदान या सगळ्या इन्फॉर्मेशन असाव्यात की असं आय आय एम नावाचं काहीतरी असतं आणि त्याचं फायद्याचं असतं किंवा त्याची टफ असते परीक्षा मी शेवटच्या वर्षात असताना मला कळलं आणि हेही कळलं की याची सुरुवात लोक दहावी अकरावीपासून आक, करतात तर त्यामुळे मी ऑलरेडी लेट झालो होतो त्याची तयारी करायला पण त्याच्यासाठी वातावरण कॉलेजमध्ये असून देखील त्याचा उपयोग नाही करून घेता आलेला तर त्यामुळे मी असा प्रयत्न करतो म्हणजे ज्या वेळेला मला कॉलेजेस आणि मध्ये बोल बोलतो मी की पार्टिसिपेट करा जे काही आपल्या आजूबाजूला असेल त्याच्यापासून लूफ राहून आम्ही आपल्या आमचं आमचं तो दहा बारा जणांचा ग्रुप काहीतरी करत असायचा पण त्याचा पुढे जाऊन खूप म्हणजे काय म्हणे आपण वाईट परिणाम असं नाही पण चांगला परिणाम नक्की मिळत नाहीत ते जे अदरवाईज मिळाले असते किंवा ना एक रोटरॅक्ट म्हणून रोटरी जसा असतो तसा रोट्रॅक्ट मुलांचा असतो तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं त्याच्यातनं काही आपल्या अंगभूत लिडरशिप आणि असं हे कधी ट्रायच नाही केला खूप मोठी चूक झाली ती त्या चार वर्षांमध्ये मी असं नेहमी मागे जाऊन दुरुस्त करता येईल असं काय मला नक्की वाटेल की त्या चार वर्षांमध्ये मी ते करायला हवं हो होतं की पार्टिसिपेट करायला हवं होतं कॉलेजमध्ये तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जो होता तो कंटिन्यू होता आणि त्याच्यामुळे माझं काय व्हायचं की अभ्यासातली हुशारी होती तर कॅम्पसला वेळेला कंपन्या खूप चांगलं कॉलेज खूप चांगला कोर्स त्यामुळे अनेक खूप चांगल्या कंपन्या आमच्या कॅम्पसला येऊन गेल्या पण मी रिटर्नमध्ये चांगला पास व्हायचो <laughs> त्या सगळं व्यवस्थित व्हायचं पण ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू असं आलं की तिथे फेल व्हायचो मी म्हणजे समोर मी माझी काही छाप तुम्ही आता म्हणालात हे विकलं ते विकलं पण मी स्वतःलाच विकू शकलो नव्हतो त्या वर्षामध्ये जे इंटरव्ह्यूवर येत होते आणि सगळ्यांचं सिलेक्शन बाकी होत गेलं होत गेलं होत गेलं आणि माझं सिलेक्शनच होईना इतकं फ्रस्ट्रेट झालो होतो मी पण शेवटी मे तेही मला वाटतं की बहुतेक माझं देवरुख हे गाव असणं आणि ह्याचा फायदा मिळाला आणि मला फिनोलेक्स रत्नागिरी इथे जॉब मिळाला मेंटेनन्स इंजिनियरचा मी तिकडे जाऊन काम करायचं जाऊन त्यांना त्यामुळे असं वाटलं की हा देवरुखचा आहे तर हा कदाचित येईल कारण अदरवाईज माझ्याबरोबर ज्यांना कोणाला मिळाली होती ते कोणी आले नाहीत तिकडे पण तिथे मला एकच जॉब मिळाला तो भविष्यात मला कोणी असं विचारतं की तुम्ही उद्योजक का झालात आणि त्यावेळेला मी मनापासून उत्तर देतो असं कारण मला नोकरी मिळालीच नाही <laughs> लोकांना ती ह्युमिलिटी वाटते पण ते सत्य आहे की मला असं जॉब मी समोरनं कोणी ऑफर केली आहे आणि आता एल आय ता टी किंवा त्यावेळेला आता मी त्यावेळेला आय टीचा एवढा बूम आलेला नव्हता पण इंजिनिअरिंग त्या चांगल्या चांगल्या कंपन्या होत्या पण मी टाटा टेलकू एकदम भारी होती त्यावेळेला बजाज ऑटो नि अशा सगळ्या कंपन्या आल्या होत्या आमच्याकडे पण कशात मी सगळ्यांच्या इंटरव्ह्यूला गेलेलो होतो पण मला नाही मिळाली कशातही त्यामुळे मी त्या रत्नागिरीला गेलो मग एक वर्ष पण मला ते डोक्यात होतं की आपण एम बी ए करायचं आहे आणि आपल्याला म्हणजे काहीतरी नेट शिकणं जे मग अशी मी म्हटलं त्यामुळे अभ्यास करायला आपल्याला चांगलं आहे असं करून मी रत्नागिरीला कारण जाण्या येण्याचा वेळ आणि सगळाच वाचत होता त्यामुळे मी मग एक वर्ष रत्नागिरीला नोकरी केली ती मेंटेनन्स इंजिनिअरची त्यातही खूप भारी अनुभव एका वर्षात आले आणि खूप शिकायला तिथेही मिळालं की आपल्याला काहीच कसं शिकलेलं नाही होत आपण हे जास्त शिकायला मिळालं तिथे म्हणजे <laughs> चार वर्ष इंजिनिअरिंगची करून झाल्यावर एका टेक्निशियनच्या समोर आपण किती हतबल असतो हा अनुभव तिथे आणि पद दिलेलं असतं आपल्याला शिफ्ट इन्चार्जचं आणि अवलंबून राहायला लागतं टेक्निशियन्सवर तुमच्या तर मग ते डायनामिक्स कसे सांभाळायचे तर ते झिरो ज्ञान होतं त्यावेळेला कारण ज्याला आपण पीपल स्किल म्हणतो ती डेव्हलपच नाही केलेली काही कशाच का मधून त्यामुळे मोठा तो लॅक्युना होता माझ्या व्यक्तिमत्वात की आ, हे कसं मॅनेज करायचं बॉस होता वरती ते परत स्पर्धा असायची त्याच्यात आणि बॉसला आवडेल असं काही करायचं म्हणजे तो बॅलन्स आपण ज्याला म्हणतो करिअरमध्ये जो करायला लागतो ते काहीच म्हणजे मला तर ते एक वर्ष काही झेपलंच नाही तिथे पण अर्थात माझा फोकस पूर्ण अभ्यास आणि हाच होता त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी म्हणजे आय एमची परीक्षा देऊन तिथं ते, मी त्याचं होऊ शकलं नाही माझं पण मला तो फायदा झाला की वाघाची शिकार करण्याची आपण तयारी केली की मग सशाची होते तसं माझं जी त्यावेळेला सीई टी म्हणून महाराष्ट्राची परीक्षा होती त्यात मला खूप चांगलं म्हणजे मी काहीतरी सातवा आलो होतो आणि चांगले मार्क मिळाले आणि मला पुढचा रस्ता एमबीएचा मोकळा आला आणि मी एम बी ए करायचं पण अर्थात एमबीए हेही मला कळत होतं की आई आपला टाइमपासच आहे आपल्याला जे करायचं आहे ते अजूनही काही आपल्याला मिळालेलं नाही असं सो काय होतं ते त्यामुळे तेच काही माहिती खूप अस म्हणजे मी असं म्हणते अस्वस्थ दशकाची डायरी तसं मी आणि मी डायरी लिहिल्यात त्यावेळेला मी डायरी अजूनही लिहितो तर मला असं वाटतं की ते वेळेच हे आहे आ, काय म्हणूया आपण जमा खर्च आहेत आणि आपण काय केलं वगैरे असं जर का अजून काही वर्षांनी वाटलं तर मग जमा खर्च जसं आपण उघडून बघतो एवढ्या पैशाचं काय केलं तसा हा तो मिळू शकेल म्हणून मी ढालेली तो तर त्यातनं मनस्थिती अगदी कळते की टोटल फ्रस्ट्रेशन मनासारखं काहीच होत नाही आहे आणि कोणी बरोबर नाही बरोबरचे जे सगळे होते ते त्यांच्या त्यांच्या करिअरला पुढे काहीतरी झालेले आहेत त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना अशी दर्दभरी अशी पत्र आणि त्यावेळेला पत्र लिहायची पद्धत होती त्यामुळे आमच्या मित्रांना आणि त्यांनी ती जपून ठेवली आहे तसून तर <laughs> ती सगळी मी लिहायचो त्यात की कसा मी त्रासात आहे आणि असं सगळं आणि ते एम बी गेलो आणि एमबीए पण मला कळत होतं की ते पुन्हा युनिव्हर्सिटीत गेलो परत गंमत कशी असते की समजा मला जायचं आहे दिल्लीला आणि ट्रेनमधनं मला चुकून उतरायला लागलं वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर आपण म्हणूया कुठच्याही आणि माझ्या डोक्यात मात्र आहे की आपल्याला तर दिलेलं जायचं आहे मग त्या स्टेशनवर आपलं मन नाही रमत म्हणजे मग पुढची गाडी कधी येणार काय असं आपण विचार करत राहतो त्यामुळे त्या एम बी एला मी गेलो खरा पण मी असं त्यातनं ना असा म्हणजे इंटरेस्ट नाही त्यामुळे माझे एम बी एचे कोणीच मित्र काहीच नाही आहे माझ्या काहीच आठवणी नाहीत त्या एम बी एतल्या की आम्ही खूप मजा केली मी अस्वस्थच ते दीड वर्ष माझं फार वाईट आणि तिथेही सेम अनुभव की इंटरव्ह्यूला जायचो कारण तिथेही कॅम्पस आणि हे होतं पण तेव्हा आय टी कंपन्या आणि यायला लागलेल्या तर त्या आय टी कंपन्यांनी रिजेक्ट करायला सुरुवात केलेली मला तर मला मी कळतच नव्हतं नक्की की प्रॉब्लेम काय आहे आपल्यात हां आणि ते करत असताना माझ्या मित्रानं मला ते जपान लाईफ दाखवलेलं आणि तो असा सुरू असताना माझं म्हणजे बाकी होती माझी ची आणि त्यावेळेला हे हे सगळं कॅम्पस आणि पण चाल चालू कारण साधारण तेवीस चोवीस वय तर मुलं पुढची स्वप्न सगळी आणि आमच्या वेळेला जास्त करून स्वप्न अमेरिकेला जाण्याचीच असायची कोणीही मला आठवते असं आजूबाजूला आपल्या उद्योग करायचा आहे किंवा काय काहीच संबंध नाही म्हणजे त्याचा किंवा शेअर मार्केटमध्ये काहीतरी करायचंय म्हणजे आज मी ऐकतो ना आता कदाचित मी त्या फील्डमध्ये आलो आहे आणि मी की मी माझ्या सेकंड इयरपासून शेअरमध्ये काहीतरी बघायला लागलो वगैरे असं मला वाटतं की आपण काय करत होतो त्यावेळेला <laughs> 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 किंवा परवाच मी एकाच मुलाखत ऐकलेली एक तो बी कॉम झाला माणूस आणि वीस वर्षाचा म्हणजे आणि पहिल्या दिवसापासून जाऊन दलाल स्ट्रीटला उभं राहायला लागला तिथे आणि मग त्याने त्याचे किस्से सांगितले म्हणजे मोबायाने आज पंचावन्न छप्पन वर्षाचा आहे पण दोन एक हजार कोटीची त्याची आज मालमत्ता आहे आणि असं सगळं म्हटलं विसाव्या वर्षी ह्या अशा गोष्टी कळणं आणि ते वातावरण असणं ना हे खरंच खूप महत्त्वाचं आहे ते दुर्दैवानं ते म्हणजे आमच्या वेळेला ते नोकरी मिळवणं कॅम्पसमधनं हाच पगडा सगळा तर तो, तो होत नव्हता आणि इकडनं मित्रानं काहीतरी दाखवलं आहे आणि मित्र बरोबर आहे बेसिकली जो इंजिनिअरिंगला होता करून बघूया असं म्हणून मी ते जपान लेफ खरं आज मी बघतो आणि विचार करतो तर मला असं वाटतं की ते कसं काय आपण केलं असेल त्यावेळेला पण ती काय मनस्थिती होती त्याच्यातनं मी तो मार्ग घेतला होता पण माझ्या मते तो आयुष्यातला माझा सगळ्यात बेस्ट म्हणजे जे काही स्वतःला सापडणं आपण म्हणतो ते तिथे झालं अदरवाईज नंतर तो आपल्यातलं काय चांगलं आहे किंवा काय आपल्याला येतं तो, हे तोपर्यंत कळलंच नव्हतं म्हणजे अदर दन अभ्यास करणं सो so जपान लाईफ तुमच्या आयुष्यामध्ये आलं जपान लाईफ जपान लाईफ युनिव्हर्सिटी असं <laughs> आम्ही म्हणतो त्याला आणि म्हणजे असं मी फॉन्डली म्हणतो की मला असं पुस्तक लिहायचंय त्याच्याबद्दल एक की इट्स नॉट अबाउट द बेड म्हणून <laughs> 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 आणि खूप त्याच्यात मी सहा वर्ष आणि म्हणजे जगावेगळे अनुभव असे म्हणता येतील त्यात आणि वय चोवीस ते तीस म्हणजे जे अगदी आपलं तारुण्य पीक आपल्या करिअरचा असतो आणि असं सगळं आणि त्याचे ना थोडे प्रॉडक्ट पण सांगा ज्याच्यामुळे लोकांना ते रिलेट करते प्रॉडक्ट म्हणजे गंमततील ना लाखाचा बेड होता लाखाचं म्हणायचं ऍक्च्युअली आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा तो साठ सत्तर हजाराचा होता पण तरी म्हणजे आजही मी जर का विचार करतो गंमत सांगतो त्याच्याच एक थोडं ती गादी मी आतापर्यंत वापरत होतो म्हणजे अठ्ठ्याण्णव साली घेतलेली तर ती आता तेवीस चोवीस वर्ष मी ती वापरली त्यावेळेला आम्ही घेताना असं की किती दिवस पुरेल हे वगैरे प्रवडायला कसं असायचं ते तर तेवीस चोवीस वर्षांनी जेव्हा कंटाळा आला त्याचा म्हणजे ती खराबच व्हायला तयार नाही असं तर शेवटी आता आयुष्यात काही दुसरी गादीच वापरली नाही असं व्हायला नको म्हणून आता निदान अठ्ठेचाळीसाव्या वर्षी तरी गादी बदलावी म्हणून मी गादीवाल्याकडे गेलो आणि त्या गादीवाल्याच्याकडनं प्रकार तो सांगत होता मला हे आठ हजाराची आहे दहा हजाराची आहे पंधरा <laughs> पंचवीस महागात महाग किती आहे ते तो म्हणा तरी साठ सत्तर हजार रुपयाची आहे असं तर मग त्याने सहज मला विचारलं आत्ता तुम्ही कुठली वापरता म्हटलं त्यात जाऊ नका तुम्ही <laughs> <laughs> आता मी कुठले वापरतोय तुला समजून तेवीस चोवीस वर्षापूर्वी साठसत्तर हजाराची गादी म्हणजे आजही ती घेताना कोणाला <laughs> तो अशी खूप महाग अशी म्हणून ती विकत होता तर त्यावेळेला आम्ही ती गादी घेणं आणि ती विकणं नाही आउट ऑफ द बॉक्स होतो काही संबंधच नाही त्याचा असं होत पण त्यावेळेला गादी ती विकत आपल्याला स्वतःला घ्यायची आणि मग आपण लोकांना विकायची त्याला चेन वगैरे लोक म्हणायचे पण असं काही नव्हतं ते ऍक्च्युअली असं काही चेन असं काय तीनच करायचे किंवा काय असं नव्हतं ते प्रॉपर बिझनेस प्लॅन होता त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित होतं ऍक्च्युली पण एक परसेप्शन जे लोकांचं आहे त्याच्याकडे बघण्याचं ते की असे या कंपन्या चालत नाहीत जास्त कारण काय होतं की म्हणजे ना त्याच्यातला जो काही आपण म्हणूया मार्केटिंगचा जो बेस आहे त्यातला जो इतरत्रही असो आता आम्ही हॉटेल चालवत ते तोच होता की वर्ल्ड ऑफ मौथ मी वापरलं मला आवडलं तू घे फक्त ह्याच्यात काय होतं की जिथे फायनान्शियल प्लॅन येतो तिथे मला एक इन्सेन्टिव्ह येतो हे, हे सांगितल्याबद्दलचा आता गंमत कशी खरं हे पहिले व्हायला पाहिजे की मी वापरली मला आवडलं आणि मी सांगितलं आणि फायनान्शियल इन्सेंटिव्ह नंतर यायला पाहिजे त्याचा प्रायोरिटी नाही मग तिथे प्रायोरिटी चेंज होते आणि मला काहीतरी मिळणार आहे म्हणून मग मी ते सांगणं असं टाईपचं ते होतं आणि मग ते चुकतं गणित सगळं शेवटी तो सायकोलॉजीचा तोही सायकोलॉजीचाच गेम आहे आणि त्याच्यामुळे ते परसेप्शन चुकीचं होतं लोकांचं पण मी त्याच्याकडे असं म्हणजे जे आहे तसं बघितलं होतं की तुम्ही ते वापरा वापरली आवडली आणि ते तसंच म्हणजे जसं बाकीच्या ठिकाणी असतं तसंच पन्नास साठ टक्के मधल्या जे काही डिस्ट्रीब्युशन मॉडेल म्हणूया आपण कारण मी नंतरही बघितलं तेच आहे सगळं आयुष्यात तेच ते ते आहे की तुम्ही काहीतरी एक मॅन्युफॅक्चरिंग करणार आणि ते अंतिम ग्राहकाकडे पोचवेपर्यंत मधला मार्केटिंगचा मरणाचा खर्च आज त्याला आपण गोंडस नावं देतो काय काय कस्टमर अॅक्विशन कॉस्ट आणि अमुक नित पण ते आहेच तेच होतं फक्त ते बाहेर परसेप्शन त्याचं की उघाच महाग आहे त्यांनी या मधल्या लोकांना देण्यासाठी वगैरे पण आणि ना त्याचं मी बघितलेलं की ना या अशा कंपन्या असतात ना त्यांचं एक जग तयार होतं कारण बाहेरचं जग ते स्वीकारणार नसतं त्यामुळे यांचं आतलं एक वेगळं जग असतं आणि त्या जगामध्ये ना परस्परांना पुन्हा पुन्हा कन्फर्मेशन द्यायचं असतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे पण या कंपन्यांमधलं जे, जे सेल्फ ट्रेनिंग आणि जे सेल्फ एक्सप्रेशनला जो चान्स मिळतो म्हणजे मला आठत आहे की मी रोज साधारण दोनशे लोकांच्या समोर उभं राहून काही ना काही बोलायचो की जे मला कॉलेजेसमध्ये म्हणजे वाल्चनला एक आमचं प्रेझेंटेशन होतं आणि एकदा मला वाटतं एम बी एला पण दोन चारदा असेल म्हणजे हॉरिबल असं मी त्यावेळेला ते प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि प्रचंड धडधड ते टिपिकल जे कधी केलेलं नसताना होतं पण इथे एकदम कॉन्ट्रे की रोजचा मॉब आणि म्हणजे उलट त्याची नशा व्हावी असं की मॉब पाहिजे समोर आपल्याला आता बोलायला आणि तिथून ती सवय झाली लोकांच्या समोर बोलणं स्वतःला एक्सप्रेस करता येणं खूप वेगवेगळे म्हणजे तिथे ना त्याला युनिव्हर्सिटी याच्यासाठी म्हणतो की साधारण त्या क्षेत्राकडे ज्यांना काही जमलत नाही आयुष्यात करायला म्हणजे जे शिकत नाही किंवा काय त्यांनी तिथे जावं असं आहे ते आणि आधीपासून हे होतं म्हणजे आम्हाला काही कल्पना नव्हती या क्षेत्राची पण आधीपासून होतंच ते तर तशी मग मुलं तिथे यायची म्हणजे दहावी नापास आठवी नापास वगैरे यायची किंवा अगदीच कॉलेजातनं ड्रॉप आऊट तिथपासून ते अगदी चांगल्या चांगल्या कॉलेजेसमधनं पास आऊट झालेले एम बी ए कंपन्यांचे मालक असे पण लोक ते आहात होते सर मग आय डोंट नो म्हणजे कसं ते झालं होतं जे वसंत पंडित होते आमचे प्रूप त्यांनी ते कसं अचीव केलं म्हणजे म्हणूनच म्हटलं त्याच्यावर एक पुस्तक व्हावं असं हे की असे म्हणजे व्हरायटी होती एकदम त्याच्यात आणि त्यामुळे या सगळ्यांना भेटून त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी ती कॉम्रेड आणि तिथे कसं होतं आमच्या ह्याच्यात ते सिस्टीम जोरदार होती तुम्ही तुमच्या ग्राहकाला विकायचं नाही आहे दुसरा कोणीतरी तुमच्या ग्राहकाला विकणार ज्याचा फायदा तुम्हाला मिळणार आणि मग तुम्ही दुसऱ्यासाठी कोणासाठी तरी करायचं आहे काहीतरी असं ते म्हणजे आत्ता आपण ते एस एच जी वगैरे ऐकतो सेल्फ हेल्प ग्रुप त्यावेळेला वसंत पंडितांनी आमचे ते सेल्फ हेल्प ग्रुप तयार केलेले होते कारण ते नानाजी देशमुखांबरोबर काम करायचे आणि नानाजींचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर कारण दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूटचे से ते सेक्रेटरी होते वसंत पंडित तर त्यामुळे असं दुसऱ्याच्या बरोबर काम करून दुसऱ्याला काहीतरी फायदा होईल असं करायचं असतं आणि स्वतःचा फायदा हा अध्यारूप असतो मग त्या सगळ्यात हे खूप भारी आम्हाला त्यावेळेला ट्रेनिंग मिळालं किंवा सगळे व्यवहार कसे मध्ये करायचे सगळे टॅक्सेस व्यवस्थित भरायचे गव्हर्नमेंटचं आपण म्हणजे आदर्श नागरिक आपण असलं पाहिजे हे सगळे संस्कार आमच्यावर बरोबर ते चोवीस ते तीस या काळात झाले आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला पुढे म्हणजे ती कंपनीनंतर बंद पडली त्यातल्या काही कारणांनी असेल त्याचं मी म्हटलं तसं की तो विषय स्वतंत्र आहे पण त्याच्यातले आम्ही जे काही अफाट अनुभव घेतलेले अदरवाईज आपण ट्रेन वगैरे भाड्याने करून कुठे कधी जाणार <laughs> पण आम्ही इथनं ट्रेन करून भाड्याने दिल्लीला गेलो होतो म्हणजे आम्हीच दोघेजण ती ट्रेन सांभाळत म्हणजे जवळपास एकवीस बोगीची ती ट्रेन आणि मी एकच अनुभव सांगतो सो इट वॉज फुल ऑफ युअर पीपल ट्रेन पूर्णपणे आमची लोक तुमच्या अशा बावीस ट्रेन वेगवेगळ्या ठिकाणाहून सुटल्या होत्या बर आणि ज्याचं नियंत्रण रेल्वेच्या म्हणजे कक्षात बसून आमचा एक माणूस करत होता आणि त्यातली एक ट्रेन आम्ही मुंबईतनं गेलो होतो आणि मी आणि माझा मित्र होतो आम्ही त्याच्यावर आम प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी आमच्यावर होती म्हणजे एकवीस गुणिले सत्य पंधराशे सोळाशे माणसं आणि त्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला असं कळलं की थ्रू ट्रेनला थ्रू ट्रेन का म्हणतात तोपर्यंत मला असं थ्रू ट्रेन म्हणजे काय ते कळायचं नाही तर आमचं काय झालेलं की या रेल्वे मंत्रालयाने जेव्हा आम्हाला या ट्रेन दिल्या तेव्हा वाटेल तसे डबे जोडून दिल्या त्या आणि आम्ही मधल्या मधल्या स्टेशनमध्ये जेवणाची सोय केलेली तर ते एका ह्याच्यात घ्यायचं आणि मग तिकडनं पास होणार कारण ती ट्रेन काय तिथे फार वेळ थांबू शकत नाही तर त्यामुळे दोन चार डब्यांमध्ये घ्यायचं आणि मग पास करायचं असं आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो डबा जर का स्वतंत्र असेल म्हणजे आ बा आतून जायलाच रस्ता नाही कुठे आणि त्याच्यातच नेमकं जेवण आलं किंमत मग ते कुठं कसं पोचवणार पुढच्या डब्यापर्यंत मग ते ते ती थ्रू ट्रेन की जी पूर्णपणे आतून चालत आपण दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो तर मग धमाल मग लोकांना जेवायला नाही आणि मग त्यांच्या शिव्या आणि सगळ्या राडा पूर्ण आणि हे सगळं जे काही म्हणजे अनुभव होते हे त्या वयात कारण अदरवाईज नंतर कम्फर्ट झोन तसा येणं कठीण असतं म्हणजे तो पूर्ण करेच झोन असतो खूप अनुभव घेतले आणि तो एक चांगला टप्पा एक अनुभव काहीतरी तुम्ही म्हणालात की मी सांगतो असे असंख्य आहे म्हणजे त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट एवढं आम्ही त्या जपान लाईफ मध्ये हे केलेलं होतं पण म्हणजे माणसं मॅनेज कशी करायची तोंड कसं द्यायचं आता म्हणालात तर एक अनुभव सांगतो की आमच्या ह्याच्यासाठी काम करत असताना माझा नाशिकला माझं त्यावेळेला देशभर हे होतं आमची देशात काहीतरी अठरा का बावीस ऑफिसेस होती त्यातल्या बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये माझं नेटवर्क होतं मग त्यात मी सक्सेसफुल होतो आत्तापर्यंत जे काही होतं त्यामध्ये सक्सेस नव्हती इथे सक्सेसफुल झालो आणि त्या ह्याच्यात फिरत असायचो तर त्याच्यात एक संगमनेरतलं आमचं आणि तरुण मुलं होती आणि काहीतरी आपलं काम करत असताना त्यांना ॲक्सिडेंट झाला आणि त्यातला एक जण गेला मी स्कूटर मी मोटरसायकलवरनं जात असताना आणि असं आणि दुसऱ्याला पायाला म्हणजे सळ्या घालायला लागल्या त्या वेळेला तरुण वीस एकवीस वर्षाच्या मुलाला आयुष्य पुढचं अधूच ना आता या पालकांना जाऊन भेटायचंय मला ॲज अ लिडर की ज्यांचा मुलगा वीस एकवीस वर्षाचा गेलाय आणि दुसऱ्याचं अधू झालाय पोटात एवढी भीती होती की काय मुस्कटात मारतायत आपल्या काय करतात पण फेस तर करायला पाहिजे ते शिकवलं होतं आम्हाला की पळून जाऊन नाही चालणार तुम्हाला घरी आयलाच पाहिजे त्यांच्या तो खूप मोठा अनुभव होता की त्यांना जाऊन ते त्यांचं सांत्वन करणं आणि आपण तुमच्या बाजूला आहोत हे जे काही दाखवायचं होतं आणि मी म्हटलं तसं की वय असं खूप जास्त नसताना या गोष्टी आपल्यावर जेव्हा येतात तर एक मॅच्युरिटी नॅचरली तुमच्याकडे येते ती त्यामुळे ते मी म्हटलं असं खूप खूप अनुभव त्यात हे असे आणि की जे जगाची आ, समाजाची वेगवेगळ्या कारण आम्ही म्हणजे ना आमच्या ह्याच्यात मी म्हटलं ह्याच्यावर एक पॉडकास्ट कारण आम्हाला त्यांनी काय केलेलं एक दिवस असा काढला त्यांनी की सगळे जे गाद्या घेणारे आहेत तर त्यांच्या घरी जाऊन चेक करायचे की ते गाद्या वापरतायत बरं आणि त्यांना ते वापरायचं ट्रेनिंग आहे कारण ती गादी वापरण्याची एक पद्धत होती मुळात आधी ती गादी वापरून जे काही फायदे होणार असतात तेही त्या माणसांना अदरवाईज मिळणार नाहीत त्यामुळे ते वापरतायत ना हे बघायचं त्याला आम्ही हाऊस कॉल म्हणायचो तर सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही त्याला सुरुवात केली तर माझ्याकडे एक एरिया दिलेला होता मी आणि काही माणसं आणि तुम्हाला जम तुम्ही अशा अशा घरांमध्ये मी गेलो आणि मी त्यावेळेला मी जे म्हटलं की आम्ही बिडे कुटुंब आणि याच्यातनं आपल्या आजूबाजूची माणसं तशीच असतात साधारण त्याच संस्कारांमधली त्याच साधारण आपण म्हणूया आर्थिक परिस्थिती असणारी आणि इथे मी बघत होतो की बापरे बाप म्हणजे असं काही धंदा मिळतोय किंवा काहीतरी आपण पार्टिसिपेट होऊ शकतोय म्हणून ज्याची काही कुवत नाही आर्थिक त्याने सुद्धा ती गादी घेतलेली होती किंवा आम्ही अशा अशा घरांमध्ये गेलो की जिथे त्या गादीवर कुत्र्याला झोपवायचे <laughs> म्हणजे इतका माज होता त्यांच्याकडे आणि ते सांगायचं की आमच्या कुत्र्याला फायदा झाला ती गादी वापरून <laughs> <laughs> बर... त्यामुळे त्यामुळे इतकी व्हरायटी माणसांची वेगवेगळ्या आर्थिक बॅकग्राऊंडच्या आणि सामाजिक बॅकग्राऊंडच्या बघायला मिळाली होता इट्स नॉट अबाउट द बेड सो <laughs> <laughs> so, तेवीस वर्षाने तुम्ही आता ती गादी सोडली ती <laughs> <laughs> गादी सोडली आणि मग म्हणजे त्याच्यातनं गंमत अशी की ज्यावेळेला माझं लग्न झालेलं त्यावेळेला सगळेजण मॅ बायकोची चेष्टा करत होते की तू लिटरली लाखावर लोळणार आहे टप्प्यावर <laughs> <सपाँ। वा। laughs> माधवबाग कधी आलं आणि कस आलं मला असं वाटत्यामुळे मग तुमचा जो प्रश्न होता मला असं एकाच दुसरं हे नियतीचा पण एक दूसरा ही नियती चा संकेत हो, असावा हो, असा हो। असं वाटतं मला त्यात की ज्या वेळेला मी हे जपान लाईफ करत होतो रादर मी ज्यावेळेला एमबीए पासआउट होत होतो अठ्ठ्याण्णव साली त्याच्याच आधी एक जस्ट वर्ष माझ्या भावाचं लग्न झालं आणि ते लग्न झालं त्याचं स्वप्न होतं की आपली फार्मसी असावी भविष्यात म्हणजे भावाचं जो अकाउंटंट आहे आता त्याचं ते, ते, ते स्वप्न का असावं हो। निय म्हणून म्हटलं नियतीचं आणि मग त्याच्यामुळे त्याला खरं चार्टर्ड अकाउंटंट एमबीबीएस अशा बायका म्हणजे मुली सांगून येत होत्या पण त्याने ठरवून बीएएमएस मुलीशी लग्न केलं की आपल्याला आयुर्वेदिकच डॉक्टर पाहिजे आता परत पुढचा नियतीचा किंवा आपण म्हणूया ती माधव सानेंची मुलगी निघाली अदरवाईज आम्हाला त्याही वेळेला माहीत नव्हतं माधवसाने कोण आहेत किंवा काय अतिशय साधं कुटुंब आणि असं होतं त्यामुळे त्यांच्या वाराबद्दल आम्हाला नंतर कळत गेलं ते तर माझ्या भावाचं लग्न झालेलं आणि मी जपानले करणं काही म्हणजे असं करिअर म्हणून करणं असं काही अपेक्षित नव्हतं आपण एम बी ए झाल्यानंतर काही दुसरं नाही म्हणून आता हे आपण करूया असा विषय होता आणि आम्ही काहीतरी मला आठवत आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर वर्ष दीड वर्षातच भावाचा माधव सानेना आम्ही असं आम्ही म्हणतो की आम्ही त्यांना घोड्यावर बसवलं असं कारण त्यांची औषधं ते बनवायचे त्यांची पद्धत अशी होती संध्याकाळी ते आपली औषधं बनवायचे सकाळी प्रॅक्टिस करायचे मला वाटतं दवाखाना गांधी मार्केटमध्ये क्लिनिक होतं सकाळी साडेसात वाजता चालू व्हायचं आणि मग ते दुपारी बारा पर्यंत असेल आणि मग संध्याकाळी ते गोवंडीला जाऊन स्वतःची औषधं स्वतः बनवायचे तर आम्ही त्यांना भावाचं स्वप्न होतंच फार्मसी करायचं मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा ही तुमची जी औषधं आहेत ही जर का आपण फॅक्टरीमधनं बनवली तर ही खूप लोकांच्यापर्यंत पोचतील आणि खूप लोकांना फायदा मिळेल त्याचा कदाचित डॉक्टरचं स्वप्न प्रत्येक असू शकतं असं की आपली औषधं जास्तीत जास्त पोचावीत त्यामुळे ते, ते तयार झाले त्याला आणि नव्याण्णवच्या डिसेंबरमध्येच आम्ही कंपनी फॉर्म केलेली वैद्यसा आणि आयुर्वेद लॅब म्हणून आणि भाऊ माझा ते बिझनेस त्यामुळे त्याने ना तेव्हाच ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि असं करून केलं होतं आम्ही तिघेजणं त्याच्यातले शेअर होल्डर मी माधव साने आणि माझा भाऊ आणि जबाबदाऱ्या अशा आहे की माझा भाऊ जे काही आर्थिक त्यातल्या बाबी असेल त्या बघतील बाबासाने आम्ही त्यांना बाबासाने म्हणायचो तर बाबासाने जे काही तांत्रिक म्हणजे औषधं बनवण्याच्या आहे असेल ते बघतील आणि मी मार्केटिंग कारण मी त्यावेळेला जपान जपानलेमध्ये मार्केटिंग करत होतो आणि समहू बाबासानी बहुतेक ते बघितलं होतं मी जे काही गाद्यांचं करतो आहे बाकी जग जग माझं चेष्टा करायचा अर्थात माझ्या आईबाबांनी मला कधीही विरोध केला नाही त्यातनं ही पण एक गंमतच होती राधर बाबांनी पैसे दिलेले त्यावेळेला पण म्हणजे मी करिअर हे म्हणून एक करणं फार त्यांना अपेक्षित ना पण असा विरोधही करत नव्हते माधवसानी सपोर्ट केला माधवसानी ते सगळं समजून घेतलं आणि मला म्हणाले की हे असं मॅग्नेटिझम आणि हे काम करतं आणि हे चांगलं आहे प्रॉडक्ट हे तुला करायला हरकत नाही आणि त्यांच्या सपोर्टमुळे राधा थोडं आमच्या घरातलं वातावरण जरा निवडलेलं तर त्यामुळे माधव सानेंच्या बरोबरचं बंध जुळायला तिथून सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली आणि मी त्यांच्याकडे गोवंडीला मला हे अर्थात हे सगळं नंतर कळलं की ते एकदम सिंह होते आणि त्यांची ती गुहा होती गोवंडीची कोणालाही प्रवेश नव्हता तिथे वगैरे वगैरे पण मी रेग्युलरली जायचो त्यांच्या इथे आम्ही जे कदाचित मी म्हटलं तसं की मोठ्यांच्या बरोबर हे करण्याचं एक जपान लाईफचा जो अनुभव होता कारण तिथेही खूप व्हरायटी माणसांची झाली होती भेटून ह्यांच्याशी माझं एकदम जमायचं आणि आम्ही खूप गप्पा मारायचो आणि असं सगळं आणि ते पण म्हणाले हां तू मार्केटिंग त्याचं करू शकशील असं आणि दोन हजारच्या याच्यात मला वाटतं आम्ही आमची पहिली बॅच काढलेली तर त्याही वेळेला मला वाटतं त्यांनी जे पहिलं प्रॉडक्ट बनवलं होतं तर ते तनुपुष्टी तेल म्हणून बनवलं तर त्याची म्हणजे आम्हाला खरं म्हणजे हा ही एक ना ऐकणाऱ्यांसाठी एक गंमत येते की आम्ही म्हटलं बाबा तुमच्यासाठी म्हणजे त्यांचं असं होतं की त्यांना भेटायचं आहे सकाळी तर तीन दिवस आधीपासून नंबर लावायला लागायचा मग तीन दिवस हे म्हणतोय मी म्हणजे दिवस आणि रात्र चोवीस तास म्हणजे बहात्तर तास जेव्हा माणूस एक लाईनीत उभा राहायचा त्यातल्या काही पहिल्या वीस लोकांना त्यांना भेटायला मिळायचं इतकं त्यांचं जबरदस्त नाव आणि प्रॅक्टिस आणि हे सगळं होतं तर म्हणजे धन्वंतरी म्हणूया आपण आणि त्यांनी पहिलं प्रॉडक्ट काय काढावं तर मसाजचं तेल ते मला काही झेपलं नाही त्यावेळेला मी म्हटलं बाबांना बाबा तुम्ही ना काहीतरी असं खतरनाक गुणकारी एकदम औषध काढलं पाहिजे ना की ज्याचा म्हणजे जे नाहीच आहे आणि असं काहीतरी तर बाबा हुशार होते एकदम आणि कमर्शियल माइंड होतं त्यांचं ते म्हणाले की अरे असं नसतं ज्या याचं ग्राहक जास्त असतील म्हणजे आम्ही त्यांना असं म्हणायचो की ह्याची काय आहे हजारो औषधे आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये तर ते म्हणाय की जिथे हजार आहेत ना याचा अर्थ त्याचं मार्केट आहे मग तिथे हजार एकावं यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तेच जिथे काहीच नाही आहे त्याचं मार्केट तयार करणं आणि ते किती मोठं असेल माहिती नाही आपल्याला आणि ते त्याची साईज जर का ते पुरेशी नसेल मग त्याचा किती फायदा मिळणार आपल्याला त्याच्यामुळे त्यांनी हे तेल काढलं होतं तर कुणी मला त्यामुळे नंतर ज्या आयुष्यात जेव्हा असं म्हणायचं की आपण एखादी गोष्ट ऑबियस करूया आणि तर हो करूयाच अशी काहीतरी अतरंगी नको करायला कारण मार्केट माहीत नाही आहे त्याचं तर आम्ही ते औषध काढलं पहिलं औषध म्हणता येणार नाही त्याला मसाज ऑईल होतं आणि ते दोन हजार साली आम्ही काढून ते मार्केटिंगची जबाबदारी माझी अर्थात त्यावेळेची सगळ्यात मोठी चूक परत तेच की मी जी उद्योजकांना कायम सांगतो की आम्ही त्यावेळेला दीड दीड लाख रुपये काढलेले म्हणजे आजही आता अर्थात ती कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आणि सगळं झालं पण आत्ता आत्तापर्यंत त्याचं जे पेडअप कॅपिटल आम्ही म्हणतो ते साडेचार लाख रुपये होतं जे आम्ही दीड दीड लाख रुपये आम्ही काढलेले आणि त्याच्यानंतर त्याच्यात कॅपिटलच आणलेलं नाही कॅपिटल म्हणून तर म्हणजे काय नक्की आहे असं होतं की आम्ही औषध बनवण्यासाठी किती पैसे लागतील ते काढलेले आणि त्याच्या विक्रीचं काहीच प्लॅन केलेला नाही आणि मी करणार मी करणार म्हणजे काय करणार मला काहीतरी पैसे म्हणजे बजेट तर पाहिजे पण ते काहीच नाही आणि त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम व्हायचा मी विकणार कसं ते जिथे मी बघत होतो इथे आमची नव्वद हजार रुपयाची गादी होती त्यावेळेला आणि त्याची सिस्टीम होती एक शोरूम्स होती बाकीचीही सिस्टीम होती सगळी आणि इथे आमचं नव्वद रुपयाचं तेल होतं ते त्यावेळेला तर ते नव्वद रुपयाचं तेल विदाऊट सिस्टीम पण विकणं कठीण आहे आणि नव्वद हजाराची गादी ही जर का सिस्टीम असेल तर विकणं सोपं आहे हा महत्वाचा धडा आहे ह्याच्यातला तर तो ते मला काही सिस्टीम नाही काय नाही आणि ते माझ्याकडे विकायला मी मी मला काय ते जमतच नव्हतं त्यामुळे दोन हजार ते दोन हजार तीन काय ते काय मे प्रॉडक्ट हेच नाही झालं म्हणजे विकलंच नाही गेलं आणि दुसऱ्या बाजूला काय झालेलं की माधवसानेंना असं वाटत होतं की त्यांचे खूप स्टुडंट म्हणजे जसं ते धन्वंतरी होते तसेच ते अतिशय जोरदार ओरेटर होते आणि त्या म्हणजे त्यांच्या भाषणांना किंवा त्या ते शिकवायचे एच ओ डी होते सायन कॉलेजला तर ते जेव्हा शिकवायचे त्यावेळेला प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स ऐकायला यायचे त्यांची लेक्चर किंवा भाषणांना जायचे तेव्हा पण प्रचंड गर्दी आणि असं सगळं तर त्यामुळे त्यांच्याकडे थे, तो कॉन्फिडन्स होता की माझे स्टुडंट आहे त्यांनी तर त्यावेळेला मला आठवत आहे आम्ही ज्यांच्याकडनं बनवून घेतलं होतं त्यांनी सांगितलं होतं त्यांना की आत्ता ही एवढी मोठी बॅच घेऊ नका आम्ही त्यावेळेला दहा हजार बाटल्यांची पहिली बॅच घेतली त्यांनी सांगितलं हजार बाटल्या आधी विका मग पुढचं तर बाबांना कॉन्फिडन्स होता दहा हजार बाटल्या विकायला काय प्रॉब्लेम आहे असं करून त्यांनी त्या बनवल्या आणि मग आम्हाला तो अनुभव म्हणजे वाईट अनुभव आला की विद्यार्थी जरी होते ते भाषणांना जरी यायचे किंवा काय ते यांचं प्रॉडक्ट विकायला तयार नव्हते आणि त्याच्यामध्ये मग कमिशन किती मिळणार आम्हाला असे सगळे प्रश्न आणि मग त्यातही मग व्यवहार दाखवायचा कसा म्हणून मग नकोच अशापर्यंत त्यामुळे तो काही विकलंच जात नव्हतं ते त्यांच्या अपेक्षित चॅनलच्या थ्रू आणि दुसरं चॅनल काय म्हणजे आणि माझं तर काम चालू होतं आणि माझ्या लक्षात आलेलं नव्वद रुपयाची बाटली विकणेही तेवढं टफ आहे आणि नव्वद मग तिथे निदान जास्त पैसे मिळत आहेत मग ते मी करत होतो तर दोन हजार तीन साली मग जसं जपानलाही बंद पडलं तसं मग पुढचा निर्णय घेण्याची वेळ आली तो कदाचित तुमचा पुढचा प्रश्न असू शकेल की बंद झाल्यावर काय म्हणून तर ते बंद झालं त्यावेळेला म्हणजे आमच्यात असं होतं की बरंचसं आमच्यातलं पब्लिक हे त्यावेळेला नुकत्याच दोन हजार साली इरडा म्हणजे आय आर डी ए फॉर्म झालेलं आणि म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक क्षेत्रातली एल आय सी बी कंपनी होती तर प्रायव्हेट कंपन्या यायला लागल्या होत्या त्यावेळेला एच डी एफ सी आय सी आय सी नुकते यायला लागलेले तर त्याच्यामध्ये जॉब होते खूप आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांना कारण आम्हाला सेल्स से येतो चांगला त्यामुळे धडाधड नोकऱ्या मिळाल्या मला सुद्धा आय सी आय सी आई नोकरी मिळाली पण मग त्यावेळेला निर्णय घ्यायची वेळ आलेली परत की नोकरी करायची का या घरात ज्या विकल्यानं गेलेल्या दहा हजार बाटल्या आहेत <laughs> त्या विकायच्या आणि परत तेच डेस्टिनी म्हणे आपण काही मी तो निर्णय घेतला घरचा बायकोचा सपोर्ट होता आणि आपण ह्या विकूया विकून बघूया असं म्हणून ॲक्च्युली आम्ही ते दोन हजार तीन साली तनुपुष्टी विकायला मी पुन्हा नव्यानं दोन हजार दो <laughs> <laughs> so, दो ते दोन हजार तीन मध्ये खरं ते पहिली बॅच एक्सपायर व्हायला आलेली होती सो पुढे म्हणजे त्या कशा विकल्यात दोन हजार तीन साली जेव्हा मी ते हातात घेतलं आणि ते विकायचंय असं तर कशा विकणार आणि तोपर्यंत परिस्थिती पण बऱ्यापैकी माधवसाने पण त्यावेळेला असं की अरे काही विकलंच नाही गेलंय भाऊ म्हणायचा हिशोब कसला ठेवायचा काही विकलंच नाही गेलंय त्यामुळे त्यालाही काही काम नव्हतं म्हणजे पहिले काम तर मलाच करायला लागणार होतं मार्केटिंगला आणि मग या दोघांचं काही काम होतं तर मग मा मला ते कळत नव्हतं की विकायचं कसं जाहिराती करायच्या काय करायचं खूप प्रयोग केले त्यावेळेला मी जे कमी पैशात होणारे होते की त्यावेळेला नुकतं दोन थेंब ते पोलिओचं लस ते आलेलं होतं तर मला वाटलं की त्याचे जिथे तिथे बॅनर लावलेले असायचे तर त्या बॅनरने कारण आमचं लहान मुलांना लावायचं तेल होतं ना ते त्या आपण त्याला काही स्पॉन्सरशिप देऊन बघितली त्याच्यावर त्या जे काही फलक असायचे त्याच्यावर नाव यायचं आमचं अशांनी काही सेल्सवर परिणाम होणारा नव्हता त्याचा आयुर्वेदिक दुकानांमध्ये जायचो त्यांना सांगायचो की तुम्ही ठेवा तुमच्याकडे विका आणि मला पुढची ऑर्डर असेल तेव्हा सांगा तर मग त्या दुकानांसमोरनं जाताना घाबरत घाबरत जायचं की विकल्या नाही गेल्या आहेत म्हणून परत देणार आहेत की काय ते असं तर हे सगळं मग पाच पाच सहा सहा बाटल्या पण पोचवण्यासाठी कुठेही मुंबईच्या कोपऱ्यात जायचं आणि त्याच्यात म्हणजे मला गंमत वाटते की त्यावेळेला माझ्याकडे झेन होती आणि ती झेनमध्ये एक बॉक्स टाकून बारा बाटल्यांचा मी कुठे रोह्याला द्यायला गेलोय पनवेलला द्यायला गेलोय असं मग त्यामध्ये ना काहीही व्यवहार असा काहीच नव्हता आजच्या भाषेत जर का काही प्लॅनिंग म्हणूया आपण काहीच नाही आणि चालू ठेवलेलं ते गणित काहीतरी करून विकायचं असं पण लक्षात येत होतं की एका या प्रॉडक्टवर आणि याच्यावर हे चालणार नाही आहे मग त्याला प्रॉडक्ट पोर्टफोलिओ पाहिजे मग मी डॉक्टरांकडे जायला लागलो मग डॉक्टर मला म्हटलं बालरोगतज्ञांकडे जाऊन सुरुवात करूया मग डोंबिवलीला एक उल्हास कोल्हटकर म्हणून डॉक्टर आहे त्यांनी पहिल्यांदा मला सपोर्ट केला पण मग एकंदर ना माझ्या तीन वर्षात खूप लक्षात आलेलं पुढच्या मी दोन हजार तीन ते दोन हजार सहा की हे नेटवर्क याचं बनवायचं म्हणजे ते डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मग उल्हास कोल्हटकर ज्या केमिस्टकडे लिहून देणार त्या केमिस्टकडे आमचा जो कोणी स्टॉकेस्ट असेल तो टाकणार नाही म्हणजे झालं तुम्ही डॉक्टरला तयार केलं <laughs> पेशंट घेऊन जातोय चिठ्ठी आणि तो केमिस्ट सांगतोय नाही आमच्याकडे नाही आहे याच्याऐवजी तुम्ही दुसरं घ्या झालं मग तो दुसरं देणार तर त्यात हे सगळं नेटवर्क बनवणं खूप टफ होतं आणि आम्ही प्रयत्न करत होतो की अरे बैद्यनाथला आणि डाबरला आणि झेंडू सांडू यांना जमलंय मग आपल्याला का नाही जमणार असं ते एक थोडं ते तीन वर्ष प्रयत्न झाले त्यात की प्रॉडक्ट रेंज वाढवली वेगवेगळ्या आजारांवर औषधं काढली म्हणजे जनरली डॉक्टरांना इम्युनिटीची औषधं द्यायला स्कोप असतो मला वाटतं त्यावेळेला हेही कळलं असेल की बैद्यनाथ सांडू झंडू यांनी काय काय केलं असेल एस्टॅब्लिश व्हायला एकदम म्हणजे आणि म्हणजे आपण म्हणूया की ज्याला आपण आकळणं म्हणतो Hmm. ते माझं त्या काळात होत होतं की ह्यांनी जे काही केलं ते आपण करून होणार नाही आहे म्हणजे वैद्यनाथने त्यावेळेला काय केलेलं की सगळ्या दुकानदारांना त्यांनी बोर्ड दिले बोर्ड बनवून म्हणजे एक नव्यानंच मला कळलं की दुकानदारांना स्वतःचे बोर्ड बनवायला असे बाहेरनं पैसे घ्यायला लागतात त्यामध्ये काय असं अर्थकारण असणार पण ते बोर्ड बनवून घ्यायचे वैद्यनाथकडनं आणि वैद्यनाथचं नाव हो सगळ्यात मोठं बरं आणि मग खाली त्या दुकानाचं नाव असा त्यावेळेचा तो ट्रेंड होता तर मी मग मी उलटं केलं मी जायचो आणि मी त्यांना सांगायचो दुकानदारांना की मी तुमचं नाव मोठं वर आणि खाली आमच्या कंपनीचं नाव असं करून देतो आणि असं तर असे काही बोर्ड आजही अजून कुठे असतील पण माझ्या एकंदर लक्षात आलं की याचा जो आवाका आहे बैद्यनाथचा जो आवाका होता तो देशभर किंवा आपण म्हणजे काही राज्य आणि असा आणि मी डोंबिवली ठाणे कुठे पुराय पडणार माझी टीम किती ह्याच्यासाठी खूप मोठी सेल्सची टीम ते सगळं जे हायर की आपण म्हणतो ती सगळी असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी आकल जे आकलणं आपण म्हणतो की आपल्यातले काही जे वैगुणणे असतील की मी सेल्स टीम हँडल नाही करू शकत हे मला त्यावेळेला लक्षात आलेलं एक मोठं हे होतं जपान लाईफमध्ये कसं होतं माझे सेल्सची टीम होती पण ती पेड नव्हती आणि सेल्फ मोटिवेट त्यामुळे मोटिवेशनने त्यांना हे ते हो हो आ, का कठीण होतं खरं पण पैसे देत नाही आहे तरी पण त्यांना ते करायला लावणं पण इथे कसं होतं इथे पेड होते मग त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं जो जन्मात मला म्हणजे आजही मी म्हणतो की माझे ते स्ट्रेंथ नाही की अविश्वास कारण त्यात सगळ्यात महत्त्वाचा हा असतो अविश्वास मग तू जिथे सांगितलंस तिथे गेलाच नाहीस तू जितके नंबर सांगतोय डॉक्टरांचे केलेस तितके केलेच नाहीस <laughs> असं किंवा तू ज्या स्टॉकेसला जाऊन माल विकून आलायस तो त्याला नकोच होता तू त्याला चिकटवून आलायस असं जे काही सगळं अविश्वास असतो तो ज्याचा गुणधर्म आहे ना तो सेल्सच्या टीमला खूप चांगला सांभाळू शकतो मला ते परत तेच योग्य अयोग्य चांगलं वाईट असं नाही म्हणत आहे मी माझी ती ट्रेंथ नव्हती तर त्याच्यामुळे मला सहज फसवायचे माझी जी काही सेल्सची टीम होती ती एकाच वेळेला तीन तीन कंपन्यांमध्ये जॉब करायचा आणि स्टॉकीसना अतिरिक्त माल चिकटवून यायचा की जो परत यायचा मग आणि ते परत आणण्याचे पण पैसे लागायचे आम्हाला कारण ते टुपे करून पाठवून द्यायचे आणि मी अगदी म्हणजे महाराष्ट्रभर त्याचं हे वाढवलेलं होतं म्हणजे माणसं अपॉइंट करून मग समोरची माणसं जिथे मला कळत नव्हती काम करतायत की नाही तर ती नागपूरमधला माणूस किंवा तिकडे धुळे आणि याच्यातला माणूस तर अशक्य होता आणि त्याच्यामुळे ते तीन वर्षातच माझ्या लक्षात आलं की हे खर काही खरं नाही आहे आणि आपण त्यांनी जे काही केलं आहे तसंच करून आपण काही मुने फार मोठे होऊ शकणार नाही आणि त्यामुळे मग प्रश्न होता की मग काय करायचं म्हणजे <laughs> विकलं तर जात नाही आहे दर महिन्याला तोटा होतोय या पगारांचा आणि सगळ्याचा बरं पगाराला माणसं नाही ठेवली तर आपण एकटेकूटपर्यंत पुरे पडणार त्याला त्यामुळे मोठा प्रश्न होता सगळा दोन हजार सहा सालापर्यंत नाही माझा प्रश्न अजून तोच आहे पुढे काय केलं <laughs> <laughs> आणि मग रेस्ट इज हिस्ट्री आपण म्हणतो <laughs> दोन हजार सहा आपण म्हणतो की रस्ता मिळणं आणि मी असं अजिबात म्हणत नाही त्यामुळे की अरे मी जे दोन हजार सहा साली केलं तेच मी दोन हजार तीन साली का नाही केलं कारण हजार ऑप्शन ट्राय करून झाल्यानंतर ते रूल आउट करत करत जेव्हा मी त्या ऑप्शन पर्यंत पोचलेलो तेव्हाच ते बरोबर होतं आणि त्याच्यामुळे स्वतःच आपलं क्लिनिक काढणं हा तो ऑप्शन होता की जो तुलनेने थोडा म्हणजे कठीण होता कारण तोपर्यंत अजून एक काय म्हणजे आता ना या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत चांगल्या वाईट आपण म्हणूया नको पण तोपर्यंत एक प्रॅक्टिस एक सेट झाली होती की हे जे कंपन्या आपण नावं घेतली या कंपन्या स्वतःचे डॉक्टर दुकानांमध्ये ठेवायच्या आयुर्वेदिक दुकानांमध्ये आणि पहिल्यांदा कसं म्हणजे अजूनही बदलता असं होतं की आपण दुकानात जातो आणि काहीतरी आजार सांगतो मला खोकला झाला आहे मग तो काहीतरी काढून देतो तर ते जो तो काढून देतो ते सगळ्यात चांगलं त्याला मार्जिन असलेलं जे असतं तेच ते देतो तो द्यायला हवं का हा प्रश्न नाही आहे तो देतो आ, मी ते बघितलं होतं कारण आमची जी कॉम्पिटिशन लोकांच्या बरोबर होती ते किती मार्जिन देऊ शकतात तो मेन प्रॉब्लेम होता की मला कळायचंच नाही की हे लोक एवढी म्हणजे माझं जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल तर मला काय ह्याच्यात कसं शक्य आहे या किमतीत विकणं त्या किमतीला ते विकायचे म्हणजे समजा नव्वद रुपये माझी एम आर पी आहे तर माझी चाळीस एक रुपये तर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असायची आणि त्यांची सेलिंग किंमत म्हणजे समजा तुम्ही कप सिरप वगैरे घेतलं तर चाळीस पन्नास रुपयाला कप सिरप विकायला मिळायचं कसं शक्य आहे <laughs> पण होतं आणि मोठं मार्केट आहे त्याच त्यामुळे तो दुकानदार ते द्यायचा काढून मग थोडं बहुतेक थोडं पुढे आल्यानंतर त्यांना पण तो प्रॉब्लेम यायला लागला असेल की थोडा जो ग्राहक आहे तो सूज्ञ व्हायला लागला असेल त्यामुळे मग त्यांनी पुढचं दुकानदार हुशार असतात त्यांनी पुढचं मॉडेल काय केलं की डॉक्टरच बसवायचे ते आणि कोणी विचारायला आलं खोकला वो हमे पत्ता नाही डॉक्टर बैठे म्हणजे हा काही सांगण्याच्याऐवजी मग तर डॉक्टरच्याकडनं ते लिहून घ्यायचा डॉक्टर तेच औषध लिहायचा परत चांगलं वाईट विषय नाही जी प्रॅक्टिस आहे ती अशी होती आणि चांगली चांगली म्हणजे ज्याला आपण मेटल्स म्हणतो असे म्हणजे ते महाग असतात मग सुवर्णयुक्त अमुक तमुक अशी औषधं सगळे ती लिहिली जायची त्यातनं आणि ते, ते, ते मॉडेल मी तेही करून बघितलं माझा डॉक्टर कुठल्या तरी दुकानात बसायचा आणि तो लिहून जायचा आणि पण नंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं की हेही कंट्रोल कसं करणार तुम्ही की तो आपलंच पैसे तर मी द्यायचो त्याला दुकानदार कशा बनवतो त्याला कंट्रोल करणार नाही आणि तो म्हणाल की अरे हे अभि खतम नाही असं करून कसं मी कंट्रोल करणार आहे त्याच्या दुकानातल्या सिस्टीम माझ्या असणं कठीण आहे तर त्यामुळे मला ते कळत होतं की हे काय खरं नाही असं आणि मग लक्षात आलं की हे पूर्णच सिस्टीम आपण कंट्रोल करायला पाहिजे म्हणजे ते क्लिनिक पण आपलंच असलं पाहिजे तर डॉक्टरही आपलाच असला पाहिजे आणि बाहेरचं दुकान सुद्धा आपलंच असलं पाहिजे आणि मग हे कसं करायचं तर एक क्लिनिकचं मॉडेल तयार करायला लागणार आपल्याला आणि तो प्रवास म्हणजे त्यातही खूप म्हणजे असं ते काही लगेच दुसऱ्या दिवशी कळलेलं नव्हतं तेही खूप काही काही आम्ही केलं होते उद्योग त्याच्यातनं मला ते कळलं होतं आणि दोन हजार सहा साली पहिलं आम्ही वैद्यसा आणि आयुर्वेद क्लिनिक म्हणून आम्ही पहिलं क्लिनिक चालू केलं ते आणि कुठे केलं चालू डोंबिवलीला म्हणजे जिथे माझं डेपो होता पहिल्यांदा मी जसं औषध विकण्यासाठी जो डेपो केलेला तर त्याच्यातच मला ते क्लिनिक मी चालू केलं आणि लिटरली ऐंशी स्क्वेअर फूट जागा असेल त्याची आणि त्याच्यात आम्ही पहिलं क्लिनिक आमचं चालू केलं आणि आज आता माहिती आहे आज किती आ, आज होता। आज आता किती क्लिनिक काहीतरी आहेत त्याची पण बऱ्यापैकी कॅपिटल इंटेन्सिव्ह पण कॅपिटल बिझनेस आहे तर पण ते म आम्ही जे म्हणून म्हटलं की आ, हा मी जो आय एमला गेलो होतो एक आठवड्याभराचा कोर्स करण्यासाठी त्यांचा एक्झिक्युटिव्ह काही त्यावेळेला त्यांनी पण मला तिथे विचारलं होतं की हे साडेचार लाखांमधलं कसं काय मॉडेल असू शकतं पेडअप कॅपिटलचं जे जे यश आहे ते त्याच्यात आहे कारण आम्ही नंतर स्वतःचे पैसे वापरले नाहीत जे काही फ्रँचायझी मॉडेल मी जे काही बनवलं दोन हजार सहाला मी माझं पहिलं क्लिनिक चालू केलं आणि ते करत असताना परत जपान लेगच्याच अनुभवामुळे इथे ह्युमन फ्रँचायझिंग होतं आणि इथे आम्ही ठरवलं की आपलं नॉर्मल फ्रँचायझिंग करायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रँचायझिंग करायचं आहे मग त्याचं मॉडेल बनवणं हे मला मला असं काही माहिती नव्हतं असं नाही झालं त्यात म्हणजे केम नॅचरली टू मी आपण म्हणतो तसं होतं ते आणि त्याच्यामुळे एक्सपान्शनसाठी आपल्याला ते करायला लागणारच आहे हे कळलेलं तर मी काय केलं त्यामुळे पहिलं डोंबिलीत क्लिनिक चालू केलं दोन दोन तीन महिन्यातच दुसरं ठाण्याला केलं कंपनीच आणि तिसरं पार्ल्याला इथेच केलेलं आणि तीन क्लिनिक कंपनीची होती अतिशय कमी खर्चलात फार काही ते कॅपिटल त्यात न टाकता प्रयोग म्हणून ती केलेली तीन वेगवेगळ्या लोकॅलिटी आणि ते कसं जमतंय आपल्याला अशा याने आणि ते माही लक्षात आलं की हे आपण करू शकतोय मग फ्रँचायझी मॉडेल बनवलं त्याचं फ्रँचायझी मॉडेल म्हणून कॅपिटलचा जो विषय होता तो हँडल झाला पुढच्या मग आता तर मला तर असं वाटतं की म्हणजे मोस्टली सगळे फ्रँचायजीस क्लिनिक केले जातात त्याच्यामुळे स्वतःचं कॅपिटल फार लागत नाही त्यामध्ये उभारण्यासाठीच सो आत्तापर्यंतच्या माधवबागच्या या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही जवळजवळ दहा वर्षापेक्षा जास्त होतात सोळा सोळा सो याच्यामधल्या तुमचं कॉन्ट्रीब्युशन एकोणीसशे नव्याण्णवला चालू केलं ते दोन हजार पंधरा सोळापर्यंत होतो तुमचं कॉन्ट्रीब्युशन असं काय म्हणता येईल मी म्हटलं असं ऑफकोर्स टीम आहेत काही पण तरी सुद्धा तुम्हाला असं की मला असं वाटतं की हे जे काही एक आपण म्हणतो की आ, एक क्लिनिक नाही अशी आपली हजार क्लिनिक असली पाहिजेत हजार क्लिनिकना बांधेल अशी काहीतरी त्याची सिस्टीम असली पाहिजे आणि त्याच्यासाठीच फ्रँचाइज मॉडेल असेल तर असेल तर त्यातलं पण म्हटलं तसं विदाऊट रोहित सेल्फ हे काहीच शक्य नव्हतं मुळात मी म्हटलं तसं की ही कल्पनाच जर का त्याने हाणून पाडली असती की असं म्हणजे माधवसानेनी तर मला आय एम व्हेरी शुअर की असं काही करू दिलं नसतं आम्हाला पण हे रोहितने ते स्वीकारलं की असं होऊ शकतं आणि तो स्वत न येऊ येता मी असं कधी कधी विचार करतो की म्हणूनच परत रेप्लिकेट नाही झालं ते तसं कारण जे रोहितने केलं ते कोणी सहसा डॉक्टर नाही करू शकणार की दुसऱ्या डॉक्टरने केलेल्या कृत्याची जबाबदारी मॉरली आणि टेक्निकलीसुद्धा तुम्ही घेणं कारण आज माधवबागचं काही झालं तरी रोहितची डिग्री कॅन्सल होऊ शकते आणि त्याला प्रॅक्टिसवर बंधनं येऊ शकतात हे थोडंसं एक्सप्लेन करा ना तुम्हाला काय म्हणताय तुम्ही म्हणजे कसं की आता आमचा जो डॉक्टर होता तो आम्ही मॉडेल कसं केलं होतं की आपला डॉक्टर असणार आणि तो रोहितच्या मार्गदर्शनाखाली पेशंटना ट्रीट करणार आणि हे क्लिनिक आम्ही पै सुरुवात कशी झालेली त्या क्लिनिकची पहिली तर आम्ही ते मूळव्याधीचे काही मी मार्केटिंग केलं होतं आणि त्याच्यातनं मला तो इन्सिडन्स लक्षात आला की ह्यूज प्रमाणावर त्याची गरज आहे आणि असं सगळं त्याच्यामुळे म्हणजे ते त्याचे उपचार देणारं क्लिनिक अशी ती पहिली संकल्पना होती मग रोहितचं जे खोपोलीचं माधवभाग होतं त्याचं एक आपण म्हणूया हब अँड स्पोक सेंटर असं म्हणून आपण त्या डोंबिलीच्या क्लिनिककडे बघायला लागलो आणि जे खोपोलीला पेशंट ट्रीट होऊन यायचे त्यांना फॉलोअपसाठी आणि असं म्हण पहिल्यांदा हृदयविकाराची ट्रीटमेंट अशा क्लिनिकमध्ये होईल ही शक्यता नगण्य होती एकदम कोणी हिंमत ती करेल कारण जो डॉक्टर होता तिथला तो बी एम एस असायचा बी ए एम एसमध्ये हृदयविकार आणि त्याच्यावरच्या सगळ्या ट्रीटमेंट्स आणि काही संबंध नसायचा आणि त्याला रोहितच्या मार्गदर्शनाखाली ट्रे म्हणजे ट्रेन करणं पूर्ण त्याने त्या सिस्टीम्स फॉलो करणं पेशंटला कारण रोहित त्या डॉक्टरच्या नजरेने बघायचा पेशंटकडे त्याच्यामुळे मग त्याचं रिपोर्टिंग या सिस्टीम मी बनवल्या तिथे की हे जे काही रेकॉर्डिंग होतं तिथे पेशंटचं काय काय बघायचंय कारण रोहितच्या क्लिनिकमध्ये जी सिस्टीम होती ती यांची सिस्टीम होती ते नाडी बघायचे मग रोहित पण नाडी बघतो आणि तशा सिस्टीम्स होत्या तिथे तर इकडे आपण काय सिस्टीम्स करायच्या त्या रेकॉर्ड कशा करायच्या त्या कम्प्युटराईज कशा करायच्या त्याचं तिकडनं त्याच्यावर कसं लक्ष राहील तर हे सगळं तयार केलं आपण आणि तो जो डॉक्टर काही निर्णय घेतोय त्याची जबाबदारी अल्टिमेटली रोहितचीच होती आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे नेहमी ते असं म्हणतो की म्हणजे मध्ये मी एका डेंटिस्टकडे होतो आणि डेंटिस्ट म्हणून मला ना आता हे करून करून आला आहे आणि असं तसं तर म्हटलं मग दुसऱ्याला द्या म्हणतो बाप मा म्हटलं किती स्टुडंट येत असतात तुमच्याकडे इथे बाप माझ्या नावावर स्टुडंट प्रॅक्टिस करणार आणि त्याने काहीतरी वाट लावली तर मग तेव्हा मी त्याला एक वाक्य सांगितलेलं की तुम्ही असं काय कन्सिडर करता तो वाटत लावेल चांगलं केलं तर <laughs> ही दुसरी शक्यता रोहितने लक्षात घेतली hmm. आणि मोठे पण त्यामुळे त्याच त्याच्यात की असं ही शक्यतेला भाव देणं आता झालं नसतं सो व्हॉट वॉज अ पॉइंट की जेव्हा असं वाटलं की आपण आता वेगळं काहीतरी करा hmm. काय झालेलं माधवबागच्या बाबतीत की हे फ्रँचायझी मॉडेल झालं मग त्यातनं आम्ही मे क्लिनिक एकामागे एकामागे एक आम्ही एका क्लिनिक हे करायला लागलो ती सिस्टीम लागली व्यवस्थित आणि फ्रे माझं ते नेहमी होतं की विन विन सिच्युएशन असायला पाहिजे रादर विन 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 कारण तिसरा पण त्यात होता की एक कंपनी फ्रँचायझी आणि पेशंट तर त्यामुळे या तिघांनाही फायदा होईल असं तर ते आम्ही कायम ठेवलेलं की फ्रँचायझी कायम असं वाटलं पाहिजे की मी कंपनीबरोबर असोसिएट राहण्यात माझा फायदा आहे काहीतरी झोलझाल करून स्वतःच काहीतरी करून तिथे पेशंटला करण्यात फायदा नाही आहे लॉंग टर्मला हे आम्ही त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो हा त्यातला एक महत्त्वाचा होता घटक होता कारण अदरवाईज म्हणजे ज्यावेळेला फ्रँचायझी यायचं त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की आम्ही जी काही रॉयल्टी म्हणून तुमच्याकडनं घेणार आहोत टक्के त्याच्याकडे तुम्ही बघू नका आणि ते सोडून उरलेले जे काही टक्के त्याच्याकडे आम्ही बघणार नाही कारण दोघांनी एकमेकांकडे जर का ते बघितलं तर पोटात दुखलं तर लफडे की आम्हाला जर का असं वाटलं की अरे दादरमध्ये किंवा बोरिवलीमध्ये आम्ही नव्वद पंच्याण्णव टक्के बिझनेस लोकल देऊन टाकलाय ज्या मोठ्या ब्रँचेस आहेत तर आम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्हाला जर का वाटलं कसले पाच दहा टक्के यांना द्यायचे दर महिन्याला रॉयल्टी म्हणून आपण नाही द्यायचे मग तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो हे जर का पाळलं सूत्र तर हे लांबपर्यंत हे चालू शकतं असं आम्ही ते साधारण ठरवलेलं त्यामुळे तो एक महत्त्वाचा त्यात विषय होता की फ्रँचायझी फ्रँचायझर हे रिलेशन हे एका सूत्रात बांधता येणं ते आणि सतत त्यांना ते वाटत राहणं की ह्या पाच दहा टक्क्यांची व्हॅल्यू ॲडिशन आहे आणि म्हणून मला कलेक्टिव जो काही फायदा आहे तो मिळण्यासाठी या सिस्टीममध्ये राहायला पाहिजे कारण खूप लोक आम्हाला विचारायचे की अरे डॉक्टरला तुम्ही सगळं ट्रेन करता मग तो त्याची त्याचीच का नाही प्रॅक्टिस करणार तुमच्याबरोबर कशाला राहील असं पण आजपर्यंत तरी आपण त्यात यशस्वी झालो आहे की सगळे डॉक्टर फ्रँचायझी आहेत पण ते आपल्याबरोबर आहेत दुसरं महत्त्वाचं की ह्या सगळ्यांना सांभाळण्यासाठी ही सगळी सिस्टीम सांभाळण्यासाठी म्हणजे मी ज्यावेळेला बाहेर आलो होतो त्यावेळेला दोन हजार सोळापर्यंत दोन एकशे डॉक्टर म्हणजे होते आपल्याबरोबर तर एवढ्या डॉक्टरांची टीम सांभाळता येणं तिथे हे सांभाळणाऱ्याचं नुसतं कौशल्य नाही आहे त्यात तर ते डॉक्टरांना पण तसं ते वाटलं मला आठवत आहे की एकदा एक डॉक्टरशी आम्ही बोलत होतो आणि डॉक्टरचा प्रॉब्लेम काय असतो मेन आम्ही इंजिनियर असतो ना आम्हाला तर मी जसं म्हटलं आम्ही नोकरी सोडून कधी विचारत नाही केलेला पण डॉक्टर जो असतो त्याला त्याचं सोशल अपब्रिंगिंग तसंच असतं की तू जाऊन प्रॅक्टिस करायची बाहेर तर ते जेव्हा आमच्याबरोबर नोकरी करायचे कारण जॉब याने जॉईन व्हायचे तर त्यांना सतत आजूबाजूला विचारलं जायचं की तुझी कधी टाकणार प्रॅक्टिस तुझं क्लिनिक कधी टाकणार आणि मग चल बिचल त्यांची तर त्यावेळेला मला असं आठवतं हो आहे की आम्ही एक डॉक्टर आणि आम्ही बोलत होतो आणि तो, तो, तो एकदम आज गुरुदत्त म्हणून डॉक्टर आहे तर माझं त्याचं बोलणं आलं मी म्हटलं की बघ इंजिनियरनी एकत्र येऊन मोठ्या झाल्यात अशा अनेक कंपन्यांची उदाहरणं जगाच्या पाठीवर आहेत मिळतील डॉक्टरांनी एकत्र येऊन एक कंपनी मोठी केली असं एकही उदाहरण अजून नाही आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी तर नाहीत तर हे घडवण्याची आपल्यासमोर आता संधी आहे पण म्हणजे आपण सांगू लाग लोकांना पण तसं वाटणं त्या त्यांनी त्याच्यात काहीतरी स्वतःची व्हॅल्यू बघणं ते टिकणं म्हणून म्हटलं की हे घडणं असलं की ते तसं होतंही पण तोही एक मोठी स्ट्रेंथ येते माधवबागची की हे सगळे डॉक्टर एकत्र राहिले आणि ते कारण कं, कंट्रोलला लागतं जरी फ्रँचायझी आणि हे असले तरी त्यांच्याकडे येणारे पेशंट त्यांना रिझल्ट मिळतोय न मिळतोय त्यांचं कंट्रोल लागतं ठेवायला तर हे सगळं जमलं एकदा सगळं चालू झालं सगळं व्यवस्थित चाललेलं कॉल सेंटर झालं व्यवस्थित ट्रेन माणसं झाली तिथे मार्केटिंग झालं आणि माझं चाळीस वय आलं तोपर्यंत आणि मला असं कुठंतरी वाटायला लागलं की म्हणजे मला आठवतं त्यावेळेला बाराशे माणसं होती माधोबागमध्ये म्हणजे आम्ही जे म्हटलं ऐंशी स्क्वेअर फुटात ना आम्ही आहे तर आम्ही ऐंशी लाख नव्वद लाख एक कोटी असे पगार काढायचो महिन्याला तर मी छान चाललेलं सगळं सर सर म्हणत सगळे आजूबाजूला होते पण मला असं वाटलं आपण या कम्फर्टमध्ये जर का राहिलो आणि अजून काही दिवस जर का आपण उशीर केला तर आपल्याला ना आयुष्यात दुसरं काहीच करता येणार नाही मग म्हणजे हिंमत नाही होणार ती करायची तर हाच चान्स आहे काहीतरी करायचा अर्थात आ, मी म्हणजे त्याच्या पुढची जी काही मी काही केलं ते परत तेच होतं की ते, ते जर का सक्सेस नसतं आलं तर मी ते केलं असतं का आय डोंट नो पण मी ते गंमत म्हणून केलं म्हणजे जे, जे मराठी रेस्टॉरंट मला टाकायचं होतं आणि ते मी पहिलं ठाण्यात टाकलं आणि ते जे काही सक्सेस मिळाली त्याला त्याच्यामुळे मम्मी इथे विचार करायला लागलो की अरे आपल्याला काही हा चान्स मिळू शकतोय का की आपण वेगळं करिअर काही बाहेर जाऊन करू शकू अर्थात इथलं सगळं छान सोडून जाणं आणि नव्यानं पुन्हा पण मला तशी मी म्हटलं की मला ती आवड होती आणि खात्री होती स्वतःबद्दल की आपण हे करू शकू म्हणून जिथे लोकांनी एवढा हा दाखवला आहे तिथे मग आपलंच काम राहिलं आहे बाकी त्यामुळे मम्मी मग ठरवलं हो की मी ठीक आहे आपण माझं बघचे सगळे मी बाहेर पडल्यामुळे तिथली सिस्टीम कारण तोपर्यंत मी माझं काय झालं होतं की मी मार्केटिंगसाठी माझ्या एका मित्राला तीन चार वर्ष आधीपासून घेतलेलं होतं दुसरं एक ऑपरेशन सांभाळण्यासाठीच एक माझा मित्र आला होता तोही उत्तम प्रकारे ते सगळं सांभाळत होता त्याची आणि रोहित साने या सगळ्यांचं सा व्यवस्थित मी मनोमिलन करून दिलेलं होतं आणि ते सगळं छान जमलं होतं तिथे मग त्यातनं मी निघालो असतो तरी फार काही फरक पडत नव्हता असं मला दिसत होतं म्हणजे मला अजिबात असं चाललं नसतं की मी एखाद्या आपणच उभ्या केलेल्या याच्यातनं बाहेर आलोय आणि आपल्या अनुपस्थितीमुळे ते पडतंय खाली मग काय केलं आपण तर त्यामुळे जेव्हा मला लक्षात आलं की हां हे आता चालणार आहे व्यवस्थित मग तेव्हा कुठेतरी मला वाटलं की आय शूड मूव ऑन म्हणून माधवबागने काय दिलं असं वाटतं माधवबागने अनुभव दिला एवढा सगळा भरपूर पंधरा वर्षाचा यश दिलं सगळ्यात महत्त्वाचं पैसा दिला, दिला कारण तोही महत्त्वाचा असतो कारण बरेचदा गल्लत अशी होते की व्यावसायिक यश म्हणजेच पैसा असं समजलं जातं तर तसं नाही आहे ते ॲक्च्युली बँकेमध्ये किती आले आणि ते किती राहिले तिथे तेही खूप महत्त्वाचं आहे तर ते पण माधवबाग मला मिळालं आपण काहीतरी पहिल्यांदाच म्हणजे ह्याच्यानंतर जपान लाईफच्या नंतर ऑन माय ओन आपण काहीतरी करू शकतो आपण काहीतरी मॅटर होतो अशी काहीतरी इन्स्टिट्यूट आपण करू शकतो की जी आ, त्याला लिगसी म्हणून ती चालवत राहू शकते विदाऊट मी आपण एक ब्रँड तयार करू शकतो असं खूप कॉन्फिडन्स खूप दिला लोकांची माझ्याकडे बघण्याची जी दृष्टी होती आ, ती बदलली कारण जपान लेफ मुळे एक थोडंसं त्यामध्ये फ्रीबोलस हा आला होता की हा काहीतरी टाइमपास करणारा आणि असं आहे असं मी सिरियसली करियरकडे बघत नाही असं पण माधवबाग मुळे लोक सिरियसली बघायला लागले माझ्याकडे माधवबागने खूप काहीतील ते प्रत्येक पत्रामध्ये किंवा काही पत्रांमध्ये पी एस म्हणून एक खालील पोस्टक्रिप्ट तसा ह्यालाच आता एक पी एस प्रश्न की त्या दहा हजार बाटल्या विकल्या गेल्या <laughs> 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 विकल्या गेल्या त्याला किती वर्ष लागली पुढे ते विचार दॅट इज फाईन पण त्या अल्टिमेटली विकल्या गेल्या येस नंतर परिस्थिती अशी झाली की कदाचित महिन्याला दहा हजार बाटल्या wow. विकल्या जात तो, wow. तो प्रवास खूप मी म्हटलं असं की ज्याला आपण अगदी लहान बाळ ते मोठा मॅच्युअर्ड असं बघताना जो एक आनंद असतो आई वडिलांना तसा तो मला त्याच्यामध्ये मिळाला मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असत की स्वतःच हॉटेल हो असावं तर ते तुमचं पण होत की हळूहळू डेव्हलप झालं की काय होतं <laughs> कारण मेकूड इज युअर अतिशय महत्वाचा टप्पा आहे तुमच्या आयुष्यातला एक वेगळी ओळख दिली हे जे तुम्ही म्हणताय की प्रत्येक मराठी माणसाचा माणसाचं हे स्वप्न असतं असं मी म्हणेन प्रत्येक माणसाचं आई हे स्वप्न असतं की माझं एक हॉटेल असावं आणि त्याचं दुसरं एक अजून एक अव्यक्त स्वप्न असतं मी एक सिनेमा काढावा <laughs> हे मला मला वाटायचं मलाच वाटते म्हणून आधी पण जसं मी नंतर भेटत गेलो लोकांना वेगवेगळ्या मग मला लक्षात आलं हे काय आपलं काय वेगळेपण नाही आहे सगळ्यांनाच वाटत असतं हे आणि मी माधवबागसाठी ज्या वेळेला फिरायचो सगळीकडे त्यावेळेला म्हणजे साहजिक ते सेल्समध्ये आपल्याला फिरायला लागतं त्यामध्ये आपण जे सगळ्या हजार हॉटेलांमध्ये आपण जात असतो आणि ऑब्झर्व करत असतो आपण तिथे तर मला एक तर ते टिपिकल याचा कंटाळा यायचा आणि दुसरं मी मराठी हॉटेलांमध्ये जाणं प्रिफर करायचो त्यावेळेला कारण त्याचा त्रास होत नाही आहे आपल्याला ओळखीचे पदार्थ असतात तर त्या हॉटेलांची मी गंमत बघायचो तिथे एक वेगळा ॲटिट्यूड असतो त्या मराठी हे हॉटेलांमध्ये तर मला असं वाटायचं आपण ना ह्याच्यापेक्षा वेगळ्या ॲटिट्यूडचं आपण हॉटेल काढू जेव्हा काढू तेव्हा आणि आई माझी अतिशय चांगलं जेवण बनवणारी आणि असं सगळं होते त्याच्यामुळे खूप चांगलं खायची सवय होती, होती। मार्केटिंगचा स्वभाव एक असल्यामुळे हे चांगलं लोकांपर्यंत पोचवावं असंही एक कुठेतरी वाटत होतं आणि म्हणजे मी आईला चिडवायचो आई आमची ह्याचे मेथीचे आणि असे पौष्टिक आणि असे लाडू बनवायचे आणि ती माझ्या वहिनी म्हणजे जी माधवसानीची मुलगी तिच्या दवाखान्यामध्ये ठेवायची तर मी आईला कायम चिडवायचो आई हे काय मे वहिनीचा दवाखाना हे काय तुझं लाडू विकायचं हे का दुकान आहे का तर आपण ना काम करूया मी तुला प्रॉपर हॉटेल हॉटेल काढून देतो आपण तुझे पदार्थ तिथनं करू असं मी गमती गमतीत म्हणायचो आधी पण माझं थोडंसं असं आहे की एकदा माझ्या मनाने घेतलं ना की मी ते सिरियसली घेऊन ते प्रत्यक्षात आणायला धडपडतो मग तर मला असं वाटायला लागलं त्या दरम्याने की आपण हा चान्स घेऊन बघायला पाहिजे आणि ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट मी काढलेली अशी अशी खूप नव्हती त्यावेळेला मी आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थिरतावर झालो होतो माधवबागमध्ये आणि प्रयोग करून बघायला काय हरकत आहे असं म्हणून ते हॉटेल आपण काढूया असा प्लॅन केलेला खरा आणि ते हॉटेल सुरू केलं आपण ती कथा वेगळी आहे सगळी म्हणजे ते तसंच का कारण खूप प्रयोग तेव्हा आम्ही डोक्यात पहिल्यांदा आमच्या केलेले आजही कोणी समजा पहिल्यांदा चालू करायचं असेल तर कोणी काय म्हणेल की सेफली जर का जायचं असेल तर आपण ना केटरिंगमध्ये जाऊया कारण केटरिंगचं कसं असतं ब पन्नास माणसं येणार शंभर माणसं येणार कन्फर्म धंदा कमी जास्त आले तर समोर त्याचा प्रॉब्लेम असतो तो बनवणाऱ्याचा काही प्रॉब्लेम नसतो परत क्वालिटी कंट्रोल इझी एकदाच बनवायचं आहे पन्नास शंभर माणसांसाठी त्यामुळे ते त्याच्यात जाईल कोणी दुसरा एक आम्ही डोंबिवलीतले त्याच्यामुळे माझ्यासमोर होतं पोळी भाजी केंद्र कारण डोंबिली ही जननी म्हणतात पोळी भाजी केंद्रांची त्याच्यामुळे आपण पोळी भाजी केंद्र करूया कारण आमच्या डोंबिलीला कानेटकर म्हणून पोळी भाजी केंद्र होतं तिथे आम्ही ज्या वेळेला आईवडील किंवा को कोण नसताना तिथनं आणायचो आणि असे व्हरायटी भाज्यांची मग अळूवडी आणि असं काय काय घेऊन याला मिळायचं अतिशय कमी किमतीमध्ये ओवरऑल तर त्याच्यामुळे आपण पोळीभाजी भाजी केंद्र करूया असं पण एक डोक्यात होतं किंवा हे जसे आई लाडू वगैरे विकत होती तर तसं विकणारं मराठी दुकान असू शकेल का ते की जे तयार पदार्थ विकेल असा एक पर्याय डोळ्यासमोर किंवा असं पण होतं की नुसतं वडापाव आणि जे आपण स्नॅक्स म्हणतो तसं स्नॅक्सचं काही आपण करूया का मी दत्त स्नॅक्स वगैरे जसे आपण बाहेर तर खूप पर्याय होते असे वेगवेगळे बे आणि मग त्यातनं ते कसं इव्हॉल्व होत होत आम्ही मराठी जेवण देणारं आणि ते पण सगळ्या दिवशी सगळे पदार्थ आणि असं काय काय त्याचं जे काय मॉडेल आम्ही बनवलं मला वाटतं ते आत्ताच्या काळाला म्हणजे कदाचित आवडलं असावं म्हणून ते हिट झालं मेतकूट किती किती साली सुरू झालं आणि त्याच्या आधी किती वर्ष याच्यावर काम सुरू होतं मेतकूट दोन हजार पंधरा जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंधराला चालू झालं पण डोक्यात तर में सा जा जा मी म्हटलं जसं की ज्या ज्या वेळेला मी फिरत होतो त्यावेळेला हे सतत चालू असायचं पण बरोबर कोणीतरी घेतल्याशिवाय कारण मी तीही उदाहरणं बघितली होती की लोकांनी हॉटेल टाकली पण नंतर ते शेफ स्वयंपाकी म्हणजे न मिळाल्यामुळे आणि ते मध्ये सोडून गेल्यामुळे मग प्रॉब्लेम आणि ते सगळा म्हणजे खूप गोंधळ होतो हेही अनुभवलं लोकांच्या ह्याच्यातनं त्यामुळे मी ठरवलं थर, होतं की जोपर्यंत आपल्याला बरोबर शेफ पार्टनर म्हणून मिळत नाही तोपर्यंत याच्यात पडायचं नाही तो सुदैवानं आमच्या माधवबागमध्येच काम करणारा सनी पावसकर मला मिळाला आणि तेव्हा मी मग ठरवलं की बाबा आपण असं करूया तर सनीला मी पहिल्यांदा सांगितलं की आपण ठाण्यात चालू करूया तू शोध हे चौदाच्या सुरुवातीपासून असेल वर्षभर बर म्हणजे हे सगळं चाललं त्याने पहिल्यांदा सिरियसली घेतलं नाही की सरांना कसं असं कोणी प्रत्यक्षात करेल कितपत मग परत एक दोन महिन्यानंतर मी परत आठवण केली मग तो त्याला वाटलं हा सिरियस आहे काही मग तो भेटला मग आम्ही त्याच्यावर काम करायला लागलो ह्या सगळ्या ज्या आयडिया होत्या त्याआधी कारण मग एकदा का फॉर्म निश्चित झाला की मग उलटं जायला पाहिजे ना जागा किती पाहिजे त्याच्यासाठी तयारी काय काय का करणार वगैरे त्यामुळे हा फॉर्म निश्चित करायलाच बरंच मी त्याला बराच घेऊन फिरलो हे सगळं माझ्या मनात जे होतं कानडकरांपासून सगळं दाखवलं आणि म्हटलं आता बघ तुला काय जमू शकतं ते आता ह्याच्यात गेम असा होता की सनी हा प्रोफेशनल शेफ आहे आय एच एममधला गोल्ड मेडल विजेता वगैरे पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याला मराठी पदार्थच करता येत नव्हते कारण या हॉस हॉटेल मॅनेजमेंटच्या ह्याच्यात मराठी पदार्थ शिकवतच नाहीत आणि हा पावसकर आडनावाचा मुलगा त्याला काही मराठी पदार्थ माहिती नाहीत तो ओबेरॉयमध्ये होता चार वर्ष आणि तिथे तो कोरियन जेवणाचा अख्खा बुफे लावू शकायचा इतकी त्याला कोरियन जेवणाची व्हरायटी आणि हे सगळं माहिती होतं पण मराठीच्याबद्दल बोम त्यामुळे मराठी जेवणं काय असतात हे मग पुन्हा त्याचं माहेर घर आहे त्यामुळे मग पुण्याला घेऊन फिरलो त्याला सगळीकडे की असं असं या क्वालिटीचं जेवण असायला पाहिजे त्यामुळे ही सगळी तयारी करण्यात मग एक बऱ्यापैकी काय केला मग साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आमचं हे झालं की बाबा हां आता आपल्याला असं असं हॉटेल करायचं आहे ज्यामध्ये असे असे आपण लिस्ट काढल्या होत्या एवढ्या सगळ्या भाज्या एवढ्या सगळ्या आमट्या अमूक मूँग, तमूक असं काय काय मग हे सगळं करायचं तर हॉटेल मग हॉटेलमधनं आपण देऊ शकतो मग केवढं हॉटेल पाहिजे काय मग त्याचं नाव काय असायला पाहिजे त्याच्यात ए सी असायला पाहिजे का नको कारण तोपर्यंत मी जे काय बघितलेलं ती मराठी हॉटेल अशी डाऊन मार्केट अशी असायची आणि एक गेल्यानंतर ना त्याच्यातलं वातावरण असं म्हणजे जे पुलांनी उल्लेख केला आहे की गिराईक हे दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट सगळी तर तसं एक असायचं आणि बहुतेक गोष्टींना नाही म्हणून सांगायचं सा। अमुक आहे का आता नाही आत्ता नाही आहे असं तर हे आपण बदलायचं त्यामुळे आपल्याकडे सर्व काही सर्व वेळी मिळेल हे एक पहिलं आणि छान आलिशान हॉटेल बनवूया असं त्यामुळे तो सेटअप सगळा डोक्यात आला जागा अमुक तारा, मुक तारा, मुक गेला त्या मला ना थोडस त्या थोड़ से प्रोसेस बद्दल विचारायचं आहे कारण हॉटेल म्हटल्यानंतर किंवा रेस्टॉरंट म्हटल्यानंतर त्यातले पैसे दिसतात परंतु त्याच्या मागचे कष्ट लोकांना माहिती नसतात आणि हजार गोष्टी असतात म्हणजे सर्व करणं आणि ते खाणं इज जस्ट वन पर्सेंट ऑफ द होल थिंग पण त्याच्या मागची माणसं निवडणं जागा रोजचं त्याच्यावरच काम असेल त्याच्या माणसांना ग्रूम करणं असेल लोकांशी कसं बोलायचं हे असेल वेस्टेज मॅनेजमेंट हा एक सगळ्यात मोठा भाग आहे अंदाज घ्यायचा लोकांच्या चवीचा घ्यायचा क्वांटिटीचा अंदाज घ्यायचा तर मला वाटतं ह्या सगळ्या दिवसांनी तुम्हाला खूप गोष्टी शिकवल्या असतील तर त्याबद्दल थोडं सांगा कारण विल बी रिअली मी म्हणेन की त्याच्यापेक्षा मी एक ब्लॉग लिहिलेला आहे त्याच्यावर हॉटेल चालवणं खायचं चा काम नाही <laughs> तो आपण तो आपण शो नोट्स मध्ये देऊच आपण त्याची लिंक आपण कारण मला खरंच असं लक्षात आलं की जे बाहेरनं आपण बघत असतो आणि जे ग्लॅमर आपल्याला दिसत आ, मजा वाटते ते तिची गर्दी आणि भारी वाटतं एकंदर ते सगळं पण त्याच्या मागे किती खरंच पापड बेलावे लागतात लिटरली हे खूप खूप टफ आहे म्हणजे हा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये मरणाचे कष्ट पैसे आहेत चांगले पैसे आहेत पण ते पैसे त्यालाच मिळतील ज्याचं नियोजन चांगले ते नियोजन जर का बिघडलं आणि म्हणजे आपण जो टिपिकल एक चूक जी बऱ्याचशा उद्योजकांची होते की आलेला सगळा पैसा हा फायदाच म्हणजे त्यातलं खर्च किती द्यायचे कोणाला किती वगैरे कारण हा बिझनेस असा आहे की ज्याच्यामध्ये लगेच पैसे मिळतात म्हणजे ना रिसिवेबल काहीच नाही गिराईक पैसे देऊनच जातं बाहेर म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांचे पैसे द्यायचे तुम्ही ठेवू शकता आलेल्या बिलांचे म्हणजे मी अनेक हॉटेल यांचं बघितलं की, की कशी मॅनेजमेंट त्यांची चुकते की सात सात महिने बिलं दिली जात नाहीत या सप्लायर्सची मग किती फायनान्शियल मॅनेजमेंट चुकत असेल फायनान्शियल मॅनेजमेंटचं आदर्श उदाहरण म्हणजे एक रेस्टॉरंट असू शकतं असं मला वाटतं की त्यामध्ये एवढे एस के यू ज्याला आपण म्हणूया भाज्या किती प्रकारच्या धान्य सगळी आणि या सगळ्याचं मिळून परत एक काहीतरी वर्क इन प्रोग्रेस आपण म्हणूया तयार झालेलं आणि मग फायनल प्रॉडक्ट होणार त्याचं आणि ते तुम्ही म्हणाल तसं त्याचा अंदाज कारण आम्हाला लोक खूप म्हणजे पहिल्यांदा हौस असतेच आपल्याला खूप व्हरायटी द्यायची प्रॉडक्टची मग आपण साखरभात पण देऊया लोकांना मग सांदण पण देऊया आणि आता जर का लोकांना हे माहितीच नाही आहे तर आपल्याला त्याच्या माहिती त्यांना करून देण्यापासूनची तयारी आहे मग बनवणार किती बरं हे काही नाशवंत पदार्थ आहेत सगळे फ्रीजमध्ये ठेवून ते चांगले लागणार नाहीत मोदक तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून खाऊन बघितले असतील तर माहिती असेल त्यामुळे त्याच्या त्या दिवशी टाकून देण्याची छाती होणं हा पण त्यातला खूप महत्वाचा भाग असतो पुरणपोळी बघा तुम्ही दुसरं लगेच त्याचे तुकडे म्हणजे त्या पुरणाचे कळतात आपल्याला की ही ताजी पुरणपोळी नाहीये पोळीसुद्धा कळते आपल्याला तर अशा मग बऱ्याच त्यामध्ये खूप फॅक्टर आहेत जसं तुमचं तुम्हाला जे आवडीचं होतं त्यात की फोडणीचा भात फोडणीची पोळी फोडणीचा ब्रेड असं आपण आपण प्रयत्न केला होता त्यावेळेला ते द्यायचा तिथे प्रश्न तोच येतो की ते जर का शिळं असेल तर ते चांगलं बनतं पण मग शिळं ठेवून असं ते द्यायचं काय हे आपल्या एथिक्स आणि मग ह्याच्यात येईल का असे पण काही प्रश्न असतात की नाहीतर खरं पोळ्या जास्त होतात कारण असं होऊच शकत नाही की तुम्हाला बरोबर अंदाज एवढ्याच तेवढ्या होतील चेव आणि आज करणारी बाई जी असेल आम्ही लाईव्ह पोळ्या करतो त्यामुळे पण ती तरी किती अकरा वाजेपर्यंत तिला थांबवून ठेवायचं पोळ्या करत हे शक्य होत नाही त्यामुळे करून ठेवून त्या पोळ्या दुसऱ्या दिवशी वापरू शकतो आपण पण मग ते योग्य असेल का माहीत नाही म्हणजे तर त्यामुळे असे वेस्टेज कमी करता येणं टाळणं त्यातनं किंवा साधं साधं आपण जर का बघितलं की तवा गरम राहायला पाहिजे तरच त्याच्यावर चांगले पदार्थ होऊ शकतात अर्धकट कच्चे जाणार किंवा पातेल्यातलं तेल हे गरम असायला पाहिजे एका ठराविक टेम्परेचरला ते पण नाहीतर मग ती पुरी नीट टळली जाणार नाही त्याच्यात तेल राहणार किंवा अधिक ब्राऊन होणार भजी जळणार खूप कठीण आहे आणि <laughs> 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 ह्याच्यातनं वेस्टेज कमी ठेवून तुम्हाला तो फायदा होणं म्हणजे त्यामुळे मी ना हॉटेल चांगलं आहे का इंटिरियर आ, आहे पदार्थांची व्हरायटी आहे का हो आहे ते पदार्थ चांगल्या क्वालिटीने येत आहेत का हो येत आहेत हे सगळं टिकमार जरी असतील आणि शेवटचा टिकमार यातून पैसे बनतायत का हा सगळ्यात महत्वाचा तो जर का बनत नसेल मग हे किती दिवस हौस म्हणून चालणार वरच्या गोष्टी हा मोठा प्रश्न आहे त्यात आणि आताच्या ह्याच्यात काय झालंय की मी ज्या वेळेला आलो होतो मध्ये त्यावेळेला मला ना त्याच वेळेला सुदैवानं अगदी म्हणजे मी एक जानेवारीला चालू केलं आणि पंधरा जानेवारीला महाराष्ट्र टाइम्सने त्यांचा आधीच ठरलेला होता एक राऊंड टेबल त्यांची कॉन्फरन्स होती मराठी हॉटेलियर्सची आणि त्यात अगदी सगळे जिप्सी पासूनचे टेंबे तांबे आराम सगळे होते आणि पंधरा दिवसाच्या याच्यात सक्सेस म्हणून मला बोलवलं त्यामध्ये मी म्हटलेलं सुद्धा की अरे आजोबाच्या बरोबर एक तानं बाळ काय बोलणार म्हणून पण ते म्हणाले नाही आम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही पण सामील व्हा मग मला त्यांच्याबरोबर ओळख झाली त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायला मिळालं मग त्यांची ओळख वाढवली त्या सगळ्यांनी मला एकच त्यावेळेला सल्ला दिलेला होता की बघ आमच्या जागा ज्या आहेत या आमच्या स्वतःच्या मालकीच्या किंवा अतिशय कमी भाड्याच्या म्हणजे पागडी ज्या आहेत तुझी जागेचं भाडं त्यावेळेला माझ्या जागेचं भाडं दोन लाख रुपये भाडं होतं भाडं काढून तुला फायदा होतोय ना याच्यावर लक्ष ठेव हा हो। खरंच खूप मोठा महत्त्वाचा सल्ला होता कारण नाहीतर मग नुसतीच हाऊस होऊन काय म्हणजे टिकणार नाही जास्त फक्त मला या ठिकाणी एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की बरेच जण मराठी पदार्थांचं हॉटेल म्हणून हौसेनी सगळं सुरू करतात आणि मग हळूहळू त्याच्यात पावभाजी यायला लागते पिझ्झा यायला लागतो कारण ते सँडविचेस यायला लागतात सँडविचेस यायला लागतात आणि मराठी लोकांना आवडतं असं ऍझ्युम करून त्याच्यात हे पदार्थ सरकवले जातात आणि याचं महत्वाचं एक कारण असं असेल की आर्थिक गणित सॉरी <laughs> आर्थिक गणित कुठेतरी ते बिघडत असावं असं मला वाटतं अगदी बरोबर तर आत्ता एवढी वर्ष हा व्यवसाय करून, करून आणि तोच व्यवसाय टिकवून मराठी पदार्थांचं नेमकं चुकतंय कुठे म्हणजे लोकांचं मराठी पदार्थांचं नाही <laughs> तर जे लोक हे मराठी पदार्थ सर्व करतायत किंवा जो विकायचा प्रयत्न करतायत तर नेमकं चुकताय कुठे आम्ही बघितलं की म्हणजे आता असं म्हणता येईल की आपण ज्याला फॅमिलीअरिटी म्हणतो तो बायस जो एक आहे लोकांच्या मनात की फोडणीचा भात साध्या आता उदाहरण घ्या फोडणीच्या भाताचं तर फोडणीच्या भातात किती इन्ग्रेडियंट आहेत आणि किती चांगल्या पद्धतीने तो खरा बनवला जातो बनवला जाऊ शकतो आणि चांगला लागतो आणि तुम्ही कंपेअर तर तर फ्राईड राईसच्या बरोबर केली त्या फ्राईड राईसमध्ये काय कंटेंट असतील आणि त्याची आपण किती किंमत द्यायला तयार असतो आणि जगा फोडणीचा भात माझ्यासमोर आला तर त्याची मी दोनशे अडीचशे तीनशे रुपये किंमत देईन का एक चा हा एक फॅमिलिअरिटी बायस मराठी माणसाच्या याच्यात येतो तेच आम्ही बघितलं की आपल्या हॉटेलमध्ये अमराठी माणसं खूप येतात त्यांना हा अभ्यास अजिबात नसतो त्यामुळे पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेला चालू केलं होतं त्यावेळेला हे असं फोडणीचा भात किंवा वरण भात आणि असं कोणी खाईल का एवढी किंमत देऊन असा आम्हाला प्रश्न होता त्यात पण मराठी माणसाला तो असेल कदाचित प्रॉब्लेम त्याच्यात कारण आपण आता भाजी घेऊया आपली कुठची डाळिंब्या टिपिकल आता मराठी हॉटेलांमध्ये डाळिंब्यांची उसळ किंवा काजूची उसळ वगैरे हे जे मिळतात तर ह्याची किती किंमत कोणी द्यायला तयार होईल असं म्हणून तर आपण ज्या वेळेला पंजाबी आणि चायनीज रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा पिझ्झा खातो आपण तर आपण त्या पिझ्याचे पाचशे सातशे आठशे नऊशे हजार रुपये सुद्धा आपण पे करतो आणि इथे आपल्याला पुरणपोळीला आम्ही जर का चाळीस रुपये घेतले एका पुरणपोळीचे आता तुम्ही इमॅजिन करा की एक पुरणपोळी आणि एक पिझ्झा बनवायचं जर का आपण कष्टाची कौशल्याची कंपॅरिझन जर का केली तर आपण म्हणूया तुल्यमु आपण अगदी म्हणूया नको की आमचं खूप ग्रेट आहे म्हणून तुल्यबळ आहे असं म्हणू पण पुरणपोळीला कोणी तीनशे चारशे पाचशे रुपये देईल का तर हा हा गेम तिथे किंवा मोमो आहेत आता मला माहिती आहे की अशी हॉटेलं आहेत बी के सीमध्ये आणि अशी की जिथे ते मोमो येतात तर तीन आणि चार मोमोना पाचशे रुपये सहाशे रुपये अशी किंमत असते तिथे त्या एका डिशची आणि त्यात एवढेच मोमो असतात पण आपल्या मोदकांना किती कष्ट आहेत म्हणजे आतलं सारण बनवणं हाच त्यातला मुळात किती जबरदस्त भाग आहे म्हणजे मला गंमत त्यातनं अशी हे व्हायची की सनी पावस करतो माझा पार्टनर तो शेफ असल्यामुळे आम्हाला या गोष्टीची आणि गंमत कळायची की जे मोमो असतात त्यात स्टार्च असतो त्यामुळे तो कलात्मकदृष्ट्या जे काय त्याला आकार द्यायचे आहेत आणि काय आहेत ते तुलनेने इझी आहे सोपं आहे पण तोच मोदक घ्या मोदक आपल्याला ते तांदूळाचं पीठ पिठी आपण जी म्हणतो त्याच्यातनं ती त्याला कळ्या आणायच्या आहेत आणि त्या कळ्या वळायचं तो मोदक वळणं ह्या स्किलचं जर का कम्पॅरिझन केलं तर किती फरक आहे दोघांच्यात पण त्या याचे पैसे मिळतात मोमोचे आणि याचे पैसे मिळत नाहीत मोदकाचे हा एक थोडासा त्यातला विषय आहे पण मला त्यामध्ये असं वाटतं की हा फॅमिलिअरिटी बाहेर जर का आपण बाहेर जाऊन तोडू शकलो आज, की आज म्हणजे आमचा पण प्रॉब्लेम कसा झाला की हे कोविड आणि हे काही असेल पण आमचा पण प्लॅन होता खरं आपण दिल्लीत जायचं आणि या जा पद्धतीचं कारण आपल्या रेस्टॉरंटला कुठेही डाऊनग्रेड असं कोणी करू शकेल असं त्यात काही नव्हतं सगळी स्टँडर्ड्स आपण मेंटेन केलेली होती त्यामुळे मला ती एक उत्सुकता होती खरी की बाहेरच्या राज्यात जसे ते येतात आपल्या इथे आपण गेल्यानंतर आपल्याला तिथे कसं रिसीव केलं जात आहे आणि ती किंमत आपल्याला तिथे मिळते का असं तो एक आमचा अजून प्रयोग राहिलेला आहे सो इज इट अ गेम ऑफ कन्व्हिक्शन कन्विक्शन मी ती प्राइस लावायला पाहिजे कन्व्हिक्शन आहे आणि थोडं मी जे बघितलं की प्रेझेंटेशनचा पण त्यामध्ये बराचसा गेम असतो की आता आपण जी पुरणपोळी देतो ती आम्ही काठणी घाटमध्ये शंभर रुपये घेतो आम्ही त्या तर मग ती कसं तर ती ज्या प्लेटमध्ये जाते त्या प्लेटचीच किंमत किती असते म्हणजे म्यातनं सर्व होते त्याच्या बरोबर आपण जे दूध देतो ते केशरयुक्त सुगंधी दूध आणि वाटीभर तूप एवढं करून आपण जेव्हा देतो तेव्हा समोर त्याची व्हॅल्यू निश्चित कळणारच आहे की बाबा हा हे पण तेच नुसतंच जर का कोणी पुरणपोळी शंभर रुपयाची असं म्हणून जर का ते इमॅजिन केलं तर ते चुकतं त्याचं तर थोडंसं आम्ही पण त्यामुळे मार्केटिंग साईडला म्हणजे मी माय पार्टनरला तेच म्हटलं सनीला की अरे तू असं सांगत जा पुरणपोळी विथ दूध आणि तूप तर लोकांना ती शंभर रुपये नाही तर नुसतेच कंपॅरिझन करतील अरे तिथे ना शंभर रुपयाला मिळते इथे तीस रुपयाला आणि चाळीस रुपयाला तर काय आहे त्याच्यामध्ये हा हे असं प्रेझेंटेशन देऊन जर का कन्विक्शन आहे तुम्ही म्हणालात तसं जर का आपण दिलं ना तर बाहेर काय लोक खूप खातील चांगलं म्हणजे आपल्या पदार्थांना लोकांना आवडतात आणि थोडंसं ते पण एक आहे की मी जे अनुभवलं होतं मी ठाण्याच्या हॉटेलमध्ये स्वतः उभा राहायचो आणि मला जपानले जे ग्राहकांशी बोलणं आणि हे जे हे आवडत होतं लोकांशी कनेक्ट करणं तर ते मी तिथे करायचो आणि त्याच्यातनं मला पण बरेचसे फीडबॅक मिळायचे लोकांच्या आवडीनिवडी कळायच्या मी त्यांना काही गोष्टी ट्रायल करायला सांगायचो या कन्व्हिक्शनने उभं राहणारा मालक पाहिजे त्या त्या हॉटेलमध्ये तो जर का असेल ते कठीण आहे मला थोडं फ्रँचायझी मॉडेलमध्ये तिथे तो एक प्रॉब्लेम म्हटला की मीच माधवबागचं फ्रँचायझी मॉडेल गेलो होतं पण मीच मेतकूटचं जेव्हा फ्रँचायझी मॉडेल करायला गेलो तिथे मला हा मोठा गॅप वाटला त्यात की तिथे आम्हाला डॉक्टर ट्रेन करून त्याच्याकडनं काही पॅरामीटरमधनं पेशंटला तपासून घेणं आणि हे तुलनेने सोपं होतं इथे गाळलेल्या जागा बऱ्याच आहेत की ज्या त्या त्या यजमानानं म्हणजे लिटरली आपण म्हणतो तो तो यजमान असतो तिथला तो यजमान कसा कॉपी करणार हा महत्वाचा आहे आणि तो जर का करू शकलो तर त्याचं पण डुप्लिकेशन चांगल्याने होऊ शकतं आता तुम्ही काठ आणि घाटचा एक उल्लेख केला तर त्याबद्दल के मी मेतकूट जेव्हा केलेलं तेव्हा मेतकूट हे मराठी माझं असं मी म्हणतो कारण मी शाकाहारी आहे तर सुरुवातीला त्यातही पहिल्यांदा कोकणीच पदार्थांचा जास्त प्रभाव होता पण आम्हाला ते पूर्ण महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन म्हणून आपण सनीने खूप एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल केलं आणि आपले एक पत्रकार मित्र येता इब्राहिम अफगाण म्हणून ते त्याला बरोबर घेऊन फिरले वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले आणि कुठे कुठे कसं कसं प्रांतातलं जेवण असतात ही सगळी बघितली त्यांनी रेकॉर्ड केलं सगळं त्यामुळे मग आपण मेतकूटमध्ये तसे वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ आणू शकलो मग तिथे येणारी लोकं जी होती ते ते कौतुक सगळं बघून जे मांसाहारी असायचे ते म्हणायचे की अरे एवढं तुम्ही छान इथे केले मग असं मराठी मांसाहारीसाठी काहीच नाही आहे जनरली मांसाहार म्हटलं की टिपिकली कोकणातलं मासे आणि हेच जास्त येतं किंवा कोल्हापुरातला तांबडा पांढरा वगैरे म्हणजे लिमिटेड एक्सपोजर त्याचं आहे असं तर तुम्ही एक तसं पण हॉटेल करा uh, आणि थोडंसं तोपर्यंत कॉन्फिडन्स एक आलेला होता की जे देतोय ते लोकांना हवं आहे uh, मग तिथे एक मोठं धाडस आम्ही झालं ते की काठणी घाट म्हणून मराठी नॉन व्हेज व्हेज आणि फाईन डाईन फाईन डाईन म्हणजे असं की ते साडेचार हजार स्क्वेअर फुटाचं आणि शाही पद्धतीचं असं एक रेस्टॉरंट आपण बनवूया की जे मी म्हटलं शेरे पंजाब आणि बाकीचे असू शकतात तर मग आपलं का नाही असू शकत आणि मग काठणी घाट आम्ही तिथे फरक फक्त तिथे असा होता की मेतकूटमध्ये सगळ्या प्रांतातले आपण म्हटलेले पदार्थ मिळतात असं तिथे तो स्कोप नव्हता जो आम्हाला इथे करता आला की इथे सर्व आपण म्हणूया जाती किंवा समाजांमधले अगदी आगरी खानदेशी म्हणजे लेवा पाटील आणि पी आणि असे जे आपल्याकडे म्हणजे हे विदर्भ मराठवाडा ह्याच्या पलीकडे जाऊन येतं तर ते पण व्हरायटी आपल्याला खूप त्यात मांसाहारात आणता आली व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांना तुम्ही भेटला असाल तर मला वाटतं कुमार केतकर सरांनी तुम्हाला आणि घाट किंवा अशा प्रकारचं काहीतरी सुरू करावं असं एक त्यांनी आग्रह केलेला के तर अनेक लोक तुम्हाला भेटत असतील ते ग्राहक म्हणून येत असतील एखादा असा काहीतरी एक, एक अविस्मरणीय प्रसंग की ज्याच्यातनं तुम्हाला एक वेगळी इन्साइट मिळाली असा काही प्रसंग आहे म्हणजे अगदी पहिला जो प्रसंग आमच्या मेथकोट असं मी म्हटलं की आम्हाला प्रसिद्धी जशी एकदम त्याची सुपर पहिल्या दिवशी शंभर माणसं बाहेर येऊन उभी आणि तो एक वेगळा किस्सा होता तर तसं त्याच्याबद्दल लगेच सातव्या आठव्या दिवशीच मराठीतलं एक संकेतस्थळ आहे मिसळ पाव म्हणून तर त्याच्यावर एका ना हा लिहिला त्याच्यावर अभिप्राय की आम्ही तिथे गेलो होतो आणि आम्हाला काय अमुक ते मिळालं नाही आहे टिपिकल मराठी हे झाला तिथे अनुभव आला वगैरे तर मला अपेक्षा होती आणि झालं कच होतं जपान लाईफमध्ये आम्ही असा प्रवाद लोकांचे खूप आम्ही घेतलेले होतेच माधवबागमध्ये सुद्धा एक दोनदा हा विषय आलेला होता आमच्याकडे की लोकसत्तामध्ये पत्र आलं होतं एका पेशंटचं आणि मग आम्ही ते कसं हँडल केलं होतं प्रकरण तर त्यामुळे इथे मला अपेक्षित होतं खाण्याचा विषय म्हटल्यानंतर ते येणार त्यामुळे मी एवढा त्यात हे नव्हतं झालो की लोकांना जसं कौतुक केलं तशी तक्रार करणार पण मला बघितलेलं की कि लोकांनाच किती पडलेली होती म्हणजे मला आठवत आहे की एक जण दुपारी अक्षरशः मला कळत होतं की तो हाफचड्डीमध्ये झोपेतनं उठून आला आणि बाहेर गाडी लावलेली मला बोलवून गाडीत घेऊन गेला आणि एखादी धक्कादायक घटना सांगावी तसं तुम्हाला कल्पना आहे का तुमचं याबद्दल हे या असं असं छापून म्हणजे लिहून आले म्हटलं हो मला माहिती आहे मग मा तो थोडा अच्छा मग तुम्ही काय करताय त्याच्याबद्दल असं व्हायला नाही पाहिजे आपण काय करूया माझ्या ओळखीचे अमुक आहेत अमुक आहेत म्हटलं हो तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही एवढी काळजी करताय हेच मला खूप छान वाटलं आणि म्हणजे कौतुक वाटलं त्याचं की त्याला पडलेली होती की असा काही प्रयत्न सुरू झालेला आहे त्या प्रयत्नाला लगेचच काही नक लागायला नको असं म्हणून तो आला होता आणि मला आठवते तोच माणूस नंतर एकदा परत मला भेटला होता आणि रेस्टॉरंटमध्ये मी होतो मला बोलवून घेतलं आणि मला म्हणाला की काय हो पिढे तुम्ही बटाट्यांच्या काचऱ्यांमध्ये फरक केला आहे का काही मी म्हटलं हां म्हणजे काय काय झालं तर त्याने फोटो काढलेला दाखवला मला आधी कधीतरी तो आला होता आणि तेव्हाचा त्याने फोटो काढला होता आता गंमत कशी झालेली की तुम्हाला मगाशी जसं मी म्हटलं की पदार्थ बनून तो म्हणजे सगळं आणि वेस्टेज आणि हे सगळं टाळून होणं तर आता काचऱ्या करायच्या आहेत तर तुम्ही विचार आ, करा एखाद्या गृहिणीला तुम्ही सांगितलं ज्या गृहिणी आहेत त्यांना तर कल्पना असेल की बटाट्याच्या काचऱ्या करायला किती वेळ लागू शकतो म्हणजे इथे कसं गंमत असते टेबलावर दहा मिनटाच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर माणूस अस्वस्थ होऊन जातो पूर्णपणे आणि अर्थकारणात सुद्धा बसत नाही टेबल किती वेळ बिझी ठेवणं तो मुले मिंटत तो तो मिंटत तो तर त्याच्यामुळे दहा मिनिटात तर पदार्थ जायला पाहिजे मग दहा मिनिटात जर का पदार्थ जायला पाहिजे तर बटाट्याच्या कात्या कशा करणार ते बटाटे जर का चिरून ठेवले तर ते काळे पडणार मग ओव्हरऑल प्रोसेस जर का आपण ती बघितली बटाट्याची सालं काढून त्याच्या कात्र्या करून त्या आपण फोडणीला टाकून ते होऊन त्याला मिळेपर्यंत ते तर काही शक्य नाही आणि दरवेळेला वेगवेगळी कशी करणार ती तर माझ्या पार्टनरने तो होता ह्याच्यातला हॉटेल इंडस्ट्रीतला त्याला वाटलं की ह्याच्यातनं आपण एक सोपा मार्ग काढून ठेवू शकतो त्याने ते हाफ फ्राईड असं म्हणून काढून ठेवण्याचा सुरुवात केलेली तिथे तर शिजवलेल्या अशा काहीतरी हे सुरुवात केली की त्या पटकन मग शिजायचा वेळ वाचतो ना मग त्याचा कारण शिजायलाच वेळ लागतो तर मग तो गोळा व्हायचा जेव्हा भाजी व्हायची तेव्हा तो फोटो त्यात बघितल्यावर मला कळलेला की ते तेव्हाच होतं पण मीच तिथे होतो आणि मीच सतत लक्ष ठेवून होतो त्याच्यामुळे मी माझ्या पार्टनरला अरे बाबा या काचऱ्या हे आपल्या याचं एक काय म्हणूया मराठी बाणा येतो एक म बटाट्याच्या काचऱ्या हा त्यामुळे असं नाही चालणार ते आपल्याला मी बघा साधी बटाट्याची भाजी पण किती त्यात काळजी घेऊन आपल्याला ती करायला पाहिजे तर हा माझ्यासाठी धडा होताच पण माझ्या पार्टनरसाठी पण खूप मोठा होता की कि लोक किती बारीक लक्ष ठेवून आहेत आपल्याकडे आणि ते आधीचं आणि नंतरचं असं मॉनिटर करतायत की आपण सांगितलेल्या ज्या काही सूचना असतील त्या इथे अंमलात येत आहेत काय करतायत ते त्याच्यावर ॲक्शन दुसरं की आधी जरी चुका केल्या आम्ही कारण आधीची भाजी प्रॉब्लेम होती तरीही ते आपल्याला दुसरा तिसरा चौथा चा चान्स देत आहेत म्हणजे लिटरली आम्ही म्हणायचो की आमच्या चुका यांनी पोटात घातल्या असं <laughs> <आचार। laughs> तर, तर, तर म्हणजे हे ना असं ठरवून एखादं आपल्या करायचंच आहे सक्सेस असं झाल्यासारखं ते हॉटेल झालं म्हणजे लोकांनी पण खूप सपोर्ट केला म्हणजे आम्हाला लिटरली येऊन सांगायचे असं ओ तुम्ही सोमवारी काय बंद ठेवता आता माझ्या पार्टनरला काय होतं रविवार एकदम हेक्टिक जायचा त्याचा आहे आणि असा घ्यायच्यात तर मग सोमवारी मोस्टली स्टाफला सुट्टी द्यायची तर आम्हाला लोकांनी येऊन सांगितलं की सोमवार नाही बंद ठेवायचा व्हेजिटेरियन रेस्टॉरंटला सोमवार म्हणजे उपासाचा त्या दिवशी धंदा होतो तर तुम्ही बुधवारी ठेवत जावा बुधवार हा नॉनव्हेजचा दिवस असतो मग आम्ही आम्हाला जेव्हा पहिल्या काय याच्यात ऑफ ठेवायला लागायचं अदरवाईज खरं हॉटेल सातही दिवस चालतं पण जेव्हा नाही चालत तर तेव्हा आम्ही बुधवारी ऑफ ठेवायला लागलो हे आता लोकांनीच सांगितलेले हे होते आणि मला ते काय माहिती होतं की जर का तुम्ही लोकांच्या कनेक्शनमध्ये असाल तर पहिलं प्रॉडक्ट जरी तुमचं त्यांच्या पसंतीचं नसेल आणि लोक जर का इन्वॉल्ड असतील तुमच्या ह्याच्यात तेच सांगतात तुम्ही असं नाही असं करा असं नाही असं करा आणि आपल्याला आपल्याकडनं ते करवून घेतात मला ना प्राईस या विषयावर थोडस ह्याचं <laughs> कारण uh, इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह इशू आणि विशेषतः मराठी पदार्थांच्या बाबतीमध्ये प्राइस इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि अशी आपण जो कन्व्हिक्शनचा जो भाग त्यातला म्हटला तर एक तर कॉस्ट हा एक भाग झाला आणि त्याच्याबरोबरीने कन्विक्शन तर मेटकूटच्या बाबतीमध्ये किंवा काठ आणि घाटच्या बाबतीमध्ये प्राईस ठरवताना व्हॉट वॉज अ थॉट प्रोसेस तुम्हाला गमत सांगतो आत्ताच म्हणजे ह्याला पुढे घेऊन जाता येईल आपल्याला की गिराईकच कसं हा विषय आम्हाला पण त्रास देत होता आपल्याला एक प्रॉडक्शन कॉस्ट काढायलाच लागते बरं इथे प्रॉब्लेम कसा असतो इथे जसं आम्ही उदाहरणार्थ तनुपुष्टी तेलाचं नाव घेतलं आहे म्हणून तनुपुष्टीचं उदाहरण किंवा बाबा प्रॉ किती एक हजार बाटल्या बनवायच्या आहेत मग त्याला तेल किती लागणार त्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स किती लागणार बाटल्या किती लागणार त्याची किंमत किती येणार आणि मग त्याची प्रॉडक्शन कॉस्ट ठरणार मग त्याच्या पुढे मार्केटिंग कॉस्ट ते बघा ते करून आपण फायनल प्राईसला येतो इथे प्रॉब्लेम कसा आहे की इथे अशी बॅचच नाही आहे काही म्हणजे केटरिंगचं तुम्ही काढू शकता व शंभर लोकांना लागणारं जेवण आहे काय काय आहे त्याच्यात मग किती पदार्थ लागत आहेत त्याच्यानुसार एवढं प्रॉडक्शन कॉस्ट असू शकते इतकी माणसं लागत आहेत मी या इथे कशी काढणार ती मी माझी सगळं अनुभव लावून काढायचा प्रयत्न केला की के आपण कसं म्हणजे घरात मोदकाचं उदाहरण घ्या तर मोदकाच्या उदाहरणातनं आम्ही की आपण आता घरी मग मा आई माझी म्हणाली आपण ना असं असं इतके नारळ मग इतका गूळ मग इतकी वेलची असं करून आम्ही ते नार मोदकाची कॉस्ट काढायचा प्रयत्न केला त्याचा तर मग एक काहीतरी फायनल करून बाबा हा आपण इतक्याला देऊया असं तीही लोकांना महाग वाटायची तर एक ग्राहक आला आणि बरेचदा यायचा त्यामुळे मग मी त्याने मला बसा असं करून समोर बसवलं आणि मला म्हणाला की आ, ते काल फेसबुकवर का कुठेतरी असंच पुन्हा एकदा आपल्या कॉस्ट आणि याच्याबद्दल चा, चर्चा झालेली होती तर म्हणाले आ, हे मोदक आणि पुरणपोळी आणि यांची कॉस्ट जास्त वाटते ना लोकांना तर म्हटलं होय हो कळतच नाहीये हे कसं लोकांना सांगायचं आणि ते म्हणाले अहो मूर्ख आहेत त्यांना एवढंच सांगा की आता समजा मी आलोय मी आता दोन मोदक मागवणार दोन मोदक खाल्ले समाधान झालं मी घरी गेलो आता म्हण ज्यांना किंमत जास्त वाटते ना त्यांना म्हणून आता हे दोनच मोदक बनवण्याची कॉस्ट काढा किती येत येईल ती किंवा एक पुरणपोळी मी खाणारे अशी घरी मुळात आधी दोन मोदक बनू शकतात का दोनच तर नाही बनणार त्याच्यासाठी पूर्ण घाट घालायला पाहिजे मी तो बेत असतो आपल्याकडे अख्खा त्यातले बाईचे कष्ट आणि हे तुम्ही धरले ता काही काही पकडलेलं नाही तर त्यामुळे ही की, आ, कि ती कन्व्हिनियन्सची कॉस्ट आहे की जी आपल्याला म्हटलं की पुढच्या क्षणाला तो पदार्थ तिथे येऊन मिळतोय आणि तेवढाच मिळतोय मी म्हटलं अगदी बरोबर हे पटलं खरंच आहे की दोनच मोदक घरी म्हणजे असं ज्या वेळेला खूप माणसं असतात त्यावेळेला तो घाट घालून करणं बरोबर आहे पण एखाद दुसरा माणूस ज्या वेळेला घरात असेल आणि त्याला मोदक खावा असं वाटलं तर काय करायचं त्याने गणपतीचीच वाट बघायची तर त्यामुळे हे खूप योग्य उत्तर होतं त्याच्यासाठी नाही पण प्राइसच्या बाबतीमध्ये असं काही डेअरिंग केलं का की आपण करून बघूया हे ठेवून बघूया प्राईस आणि लोकांनी ती ऍक्सेप्ट केली असं काही झालं कारण तुम्हाला यू कॅनॉट कम बॅक तुम्ही ती ठरवल्यानंतर पुरणपोळीची आम्ही जसं म्हटलं तसं यश मलाच त्यावेळेला कारण मेतकूट आधी होत चालू आणि काठणघाट नंतर चालू झालेलं आणि मेतकूटमध्ये आम्ही समजा ती पस्तीस चाळीस रुपयाला पुरणपोळी देत होतो ती एकदम शंभर रुपयाला काठणघाटमध्ये ठेवणं हे चॅलेंजिंग होतं तसं पण ते सनीने ते म्हणजे तो त्याचा हो कॉन्फिडन्स होता त्या प्रेझेंटेशनमध्ये आणि त्याने ते रेटलं आणि ऍक्सेप्ट झालं म्हणजे खूप लोक तिथे येऊन ती पुरणपोळी खातात आणि त्यामुळे होतं म्हणजे जर का आपण एखाद्या अशी ठेवली आणि ते कन्विक्शन दाखवू शकलो लोकांना मग अशी तुम्ही फोडणीच्या पोळीचा उल्लेख केला म्हणून विचारतो कारण तो माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे म्हणून विचारतो की असं ऑप्शनल ठेवता येणार नाही की जर का आज काल रात्रीचं हे उरलं आहे आणि इफ यू अनाउन्स इट की हे उरलेलं आहे पण असं वेस्टेज पण आपल्याला टाळू शकतो ज्यांना फोडणीची पोळी आवडते त्यांनी हे मान्य करून खावं तर असं मला ना काय वाटतंय की त्याच्यात होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकेल हे फक्त ना म्हणजे कदाचित तो बरोबर होता चुकीचं होतं आता माहिती नाही पण मी जो प्रयत्न माधवबागचं पहिलं क्लिनिक डोंबिवलीला चालवताना जो केला होता की हे क्लिनिक असंच्या असं आपल्याला दुसरीकडे घेऊन जाता आलं पाहिजे अशाच सिस्टीम तिथे ठेवायच्या आणि त्या व्यक्ती सापेक्ष बघायला अशा नसल्या पाहिजेत म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं हे डिसिजन झाले जे व्यक्ती सापेक्षा असू शकतात तिथे तर जर का मी एकच हॉटेल आता आज जसं अनेक आपण बघतो लोक एकच हॉटेल चालवतात ते आणि तिथे मी असतो मालक म्हणून डिसिजन मेकर तर तिथे हे शंभर टक्के शक्य आहे रादर मला आता वाटतं असं करायला हवं कोणीतरी कारण चौकटीमध्ये काही गोष्टी नाही शक्य होत त्या म्हणजे सिस्टिमॅटिकली आपण म्हणतोय आणि कदाचित म्हणूनच मराठी हॉटेलचं जे आपण म्हणतो की हां खूप मॅकडोनल्डसारखं ते वाढायला पाहिजेत आणि त्याच्यावरचं लिमिटेशन हेच असू शकेल त्यातलं की त्यामध्ये बऱ्याच गाळलेल्या लागत की ज्या अशा सिस्टीमने भरता येणार नाहीत अशा स्वतः इतक्या वर्षानंतर म्हणजे मेटकूट विशेषतः आता साधं उदाहरण सांगतो ह्याच्यामध्ये मग किती प्रकारे बघा त्याच्यात कि आम्हालाच आलेलं जर का गुळाची पोळी दिली तर तूप लागतं ते घट्ट पाहिजे त्याला पातळ तुम्ही असं तुम्ही सिस्टीम टाकली तूप पातळ करूनच वाढायचंय तर नाही चालणार गुळाच्या पोळीला ते घट्ट पाहिजे मग आता हे एकच कसं बाहेर काढणार कारण मोदकामध्ये पातळ चालतं पुरणपोळीला पातळ चालतं तूप पण गुळाच्या पोळीला मात्र घट्ट पाहिजे हे अवघड आहे ठीक आहे आपण आता या, या विषयाला थोडस समप करताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की इतक्या वर्षानंतर आणि एवढ्या अनुभवानंतर एखाद उत्तम रेस्टॉरंट चालवणं याच्यामध्ये काय गोष्टी असायला हव्यात आणि ज्या गाडलेल्या जागा तुम्हाला वाटतात तर त्या काय आहेत की ज्याच्यामुळे विदाऊट रिव्हिलिंग युअर बिझनेस सिक्रेट्स तुम्हाला सांगता येतील की ह्या गोष्टी असायला हव्यात तर आ, मी ते रेस्टॉरंट तुम्हाला काय ह्याच्यावरनं पण आम्ही सांगतो की मी बिझनेस सिक्रेट अशी कधी मानलीच नाहीत त्यामुळेच माधवबागला जसं म्हटलं की आम्ही तर डॉक्टरला ट्रेन करायचो आम्हाला खूप लोकं सांगायचे की औषधं तुम्ही जी असतात ना ती तरी लपवा म्हणजे त्यात काय आहे हे सांगू नका असं कसं चालेल तिथं एफ डी ए अप्रूवड आहेत औषधं त्यामुळे एफ डी म्हणजे सगळं लिहायला पाहिजे त्यात तर त्यामुळे असं काही म्हणजे ते आपण काय तो पांडा जसं आहे पांडा मध्ये काही नसतं तसं सिक्रेट सॉस काही नाहीये असेलच असेलच ते तर ते मला असं वाटतं ते व्यक्तिशः तिथे exactly, असणं आहे एक्झॅक्टली माणसाने आणि तो गेम वेगळा पडतो त्याच्यामुळे तो डुप्लिकेट कसा करणार हा त्यातला विषय आहे की जे त्या यजमानाचं मगाशी मी जे बोललो होतो की यजमानाची जी आपुलकी आहे त्यातली आणि त्या दोन्हीच्या बद्दलची ते मराठी पदार्थांबद्दलची आणि ते त्या माणसांना खाऊ घालण्याची तर हे जसं आपण ओव्हरऑल बघतो की असं यजमान कमी असतात खूप म्हणजे एवढ्या वापुलकी करणारे आणि असं तस मला गमतीने असं एक म्हणाव असं वाटतं की फॉर एक्झाम्पल मॅकडोनाल्ड आपण एक उदाहरण घेऊया मला असं वाटतं त्यांची सगळी सिक्रेट्स कळली तरी सुद्धा यू कॅनॉट रेप्लिकेट मॅकडोनाल्ड तेच ना काहीतरी एक्झॅक्टली त्यांचं जे काय ते, ते, ते बनवतात ते तर काय माहितीच आहे की आणि जसं म्हणतात की मॅक्डोनल्डचा जो बर्गर आहे त्याच्याहून कितीतरी चांगला बर्गर बनवणाऱ्या गृहिणी आहेत त्यामुळे व्हॉट दे आर सेलिंग इज नॉट बर्गर तसंच आपल्या इथे पण ते असेल की एक चांगलं मराठी रेस्टॉरंट चालवण्यासाठी तुम्ही चेन म्हणून जर का म्हणत असाल तर मग मी म्हणेन की मग त्याचे पदार्थ मे मेन्यू लिमिटेड जर का असला त्याचा की अगदी वीस पदार्थच आहेत की ज्याच्यावर आपली पकड असू शकते म्हणजे ज्याच्या त्यात पण ना इतकं गेम आहे की ते तेलाचं टेम्परेचर कितीला अळूवळी काढायची आहे ती काळी का ब्राऊन हे त्या कलरच्या ज्या काही स्टिक्स असतात त्या घेऊन कसं त्या मुलांना शिकवणार आपण म्हणजे भजीचा कांदा भजीचा जो आपण म्हणूया त्याला किती आ, खेकडा आपण जे म्हणतो तर त्याला किती आ, 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 तर, तेला तेला ते काय म्हणूया पाय पाय काय ते असायला पाहिजेत हे कसं तुम्ही हे करणार त्याला नाही तो गोळेच होतील की कांदा भजीचे तर त्याच्यामुळे त्याला लिमिटेशन मला तिथे वाटत ते की अर्थात ह्याच्याही पुढे जाऊन मी एक थोडं बोल्ड विधान करीन की हे दहावीस टक्के ग्राहकालाच फक्त मॅटर करत बाकीचा जो ग्राहक आहे ना त्याला काय ते पाय आणि काय त्याच्याशी काय आहे त्याला मॅटर करत नाही त्याच्या दृष्टीने अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि तो जे समोर येईल ते गोड मानून तो खात असतो माझा स्वतःचा स्वभाव हा खूप चिकित्सक खाण्यात असल्यामुळे पण अडचण कदाचित असू शकते ते की बाबा हा ती दिसायला कशी आहे ते श्रीखंडाचा जो दाटपणा आहे तो किती आहे त्यात किंवा आपली सोल आता सोलकडी असते त्या सोलकडीत एक सुद्धा जरी खवट आला तरी त्याची चव बदलते मग तो घेणार नाही तो कसं होईल मी त्याच्यात सुद्धा इतक्या गमती आहेत ना की आता आम्ही ते बनवायचो मी बनवतो आणि फ्रेश बनवायचो बरं आता किती बनवायचं आपल्याला असा बाहेरनं दोन मागवले तर तेवढं दोन लसणीपासून सगळं त्याचं करायचं असतं ते काय तेवढंच होणार का तर नाही होणार मग बनवून ठेवायचं मग बनवून ठेवायचं की ते नारळाचं दूध ते तर लगेच उतरायला लागतं बरं सिजनल आहे उन्हाळ्यात अधिक जोरात उतर बाकीच्या ह्याच्यात कमी ह्याची सिस्टीम कशी आणणार त्या माणसांना सतत टेस्ट करत ठेवायचं मग याने काय चालू केलं फ्रीजमध्ये ठेवायचे ते हां म्हणजे अगदी चांगला फ्रीज विथ डीप फ्रीज सारखं आणि ते द्यायचे काढून तर मी त्याच्यातली अडचण बघितली की ते मरणाचं थंड ते प्यायला इतक्या थंड ते काय पिण्याची ती गोष्ट नाही आहे दुसरा त्याचा प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यातलं जे काही आपण तुपाची फोडणी दिलेली असते तो दाट त्याचा थर होतो तयार आणि तो वरती येतो त्याच्या आणि त्यामुळे त्या सोलकडीची चव म्हणजे आपण अगदी ओरिजिनल देतोय त्यामध्ये दे प्रिझर्वेटिव्ह नाहीत नाही तर जनरली प्रिझर्वेटिव्ह कलर घातले जातात पण आपण ते ओरिजिनल सगळं देऊनही ह्याच्यात एक पुढचा मग भाग येतो तो आमचा मुलाला मी म्हटलं म्हटलं अरे हे लफडे हे आतकं घट्ट असं त्याच्यावर ते कळणारच नाही लोकांना तुम्हाला ना आता मी त्याला एक बारीक मिक्सर लावून द्यायला पाहिजे म्हणजे म्हणजे अजून एक प्रोसेस आली त्यात मराठी हॉटेलचा मी नुसतंच हॉटेल चालवणं खायचं काम नाही असं लिहिलंय त्याला मराठी हॉटेल चालवणं <laughs> खायचं काम नाही ओके सो विल टू आणि पुनश्च त्या आपण सगळ्या प्रोसेसबद्दल नको बोलूया पण जितकं माधवबाग किंवा मेतकूट याला जितकं यश मिळालं तेवढं पुनश्च या प्रकल्पाला तितकंसं यश नाही मिळालं तर तो जो प्रकल्प होता सा दे हो की ज्याच्यामध्ये पूर्वीचं जे साहित्य आहे तुम्ही डिजिटल स्वरूपामध्ये ते उपलब्ध करून देणार होतात तर वॉट वेंट रॉंग नक्की काय चुकलं लोकांची अभिरुची की लोकांना आता वाचावं वाचा असं वाचा वाटत नाहीये काय की ते कंटेम्पररी हवं होतं ते नाही आहे याचा दोष सगळा मी मायाचकडे घेईन म्हणजे इझी आहे लोकांच्यावर टाकून ते बाजू लावणं पण ते तसं नव्हतं ॲक्च्युली ना खरं बघायचं झालं तर जेव्हा मी पहिल्यांदा पहिल्यांदाही पुनश्च आणि पुनश्च ही संकल्पना परत मेतकूटच्या स्टडीमधूनच आलेली त्याच्यावर जेव्हा आम्ही रिसर्च करत होतो की व्हॉट इज मराठी काय काय मराठी आहे की जे आपल्याला त्या हॉटेलमधून तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये बघाल तर कंटेंट खूप आहे तिथे तर आप त्यामध्ये एक वै वैशिष्ट्य म्हणून दिवाळी अंक असं आपलं आलेलं की मराठीतच दिवाळी अंक आहेत त्या दिवाळी अंकांचा शोध घेता घेता परत कुमार गेतकरांच्याचमुळे मी श्याम जोशींपर्यंत पोहोचलो मग तिथे ते दिवाळी अंक बघत होतो मग ते चाळत असताना लक्षात आलं की अरे ह्यात कंटेंट असा खूप आहे की जो आजही वाचला तरी जुना वाटत नाही आहे मग हा कुठेतरी डॉक्युमेंट व्हायला पाहिजे डॉक्युमेंट नुसताच फोटो काढून आणि असा नाही मग तो डिजिटाईज म्हणजे तो टाईप करून घ्यायला पाहिजे पुन्हा मग युनिकोडमध्ये ते टाईप करून घेणं आलं म्हणजे खूपच त्याच्यामध्ये कष्ट आम्ही खरं घेतलेले त्यामध्ये अशी एक सोय होती की कठीण शब्दाचे अर्थ आपण तिथे जसं विकिपेडिया किंवा विकी डिक्शनरी असते त्याच्याप्रमाणे ते तो असा एक कोड तयार केलेला की त्या शब्दाचं अर्थ लगेच तिथे बाजूला क्लिक केल्यावर दिसेल यापर्यंत आम्ही ते सगळं केलेलं पण त्यामध्ये जरा माझ्याकडनं थोडी घाई झाली असं म्हणता येईल की जे आम्ही आता सुधारायचा प्रयत्न करतोय की सुरुवात करताना हा पुनश्च म्हणून प्रोजेक्ट केला गेला कन्सेप्ट पुनश्च म्हणून सांगितली गेली मे मी सहज म्हणून गिरीश कुबेरांशी गप्पा मारताना तो विषय सांगितला त्यांना त्यांनी तितक्यात सहजपणे मला त्याच्यावर लेख लिहायला ले सांगितला मीही तो तितक्यात लगेच त्यांना लिहून दिला अजिबात अपेक्षा केलेली नाही की तो लगेच छापून येईल किंवा काय किंवा त्याच्यावर काय रिस्पॉन्स येईल तर अनपेक्षित प्रमापणे तो पुढच्याच रविवारी लगेच कुबेरांनी घेतला एक शब्दसुद्धा त्याच्यातला एडिट न करता आ, लो लोकरंगमध्ये त्यावेळेला लोकरंग, त्या लोकरंग लोकसत्ताचा खूपच पॉवरफुल होता आणि त्यात तो लेख आला माझी साईटही अप झालेली नव्हती तोपर्यंत ही माझी पहिली चूक त्यातली की ज्यावेळेला तसं हे असं झालं की मेतकुटला शंभर लोक आले आणि आमचं किचनच रेडी नाही आहे हे जसं झालं असतं तसं तिथे झालं आणि ती साईट पण वरती नाही अजून चढलेली आणि लोकसत्तात बातमी म्हणजे लेख आला मला इतरांच्याकडनं कळलं सकाळ सात वाजल्यापासून मला फोन यायला लागले की अरे काहीतरी नवीन चालू केलं आहे आता हे आणि मरणाचा रिस्पॉन्स आला त्याला जसा मेतपूटला आला, आला।, सुद्धा आला। होता तसाच त्या लेखालासुद्धा आला पण दुर्दैवानं आमचं दुकान बंद होतं आणि आम्ही तो रिस्पॉन्स घेऊ शकलो नाही पहिला त्यामुळे जसा आपण म्हणतो पहिला बहर त्याचा तोच नाही आम्ही पकडू शकलो ही पहिली चूक त्यातली मग ते ऑन झाली साईट आम्ही ते तात्पुरतं काहीतरी करून लोकांचे मेल आय डी वगैरे घेऊन ठेवलेले आणि त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं पहिल्या तीन महिन्यातच माझे हजाराच्यावर सभासत्ताचे झाले आणि प्युअरली साहित्यासाठी वाहिलेला हा असा प्रोजेक्ट वाचनाचा माय डोक्यात होतं की हळूहळू त्याच्यामध्ये आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ आणि हे ॲड करत जायचं पण आधी जो वाचणारा वर्ग आहे तो आधी कॅप्चर करूया माझ्या अंदाजाने तो वीस पंचवीस हजार असायला हवा होता कुबेराने पण मला तेच टार्गेट दिलं होतं की एक वीस पंचवीस हजार सभासद होईपर्यंत थांबू नकोस याचं तर त्याने आम्ही सुरुवात केली मी त्याच्यामध्ये माझा जो काही आधीचा मार्केटिंगचा अनुभव पैसे असं सगळं लावलं सोशल मीडिया असं करून त्याचं आय ओ एस ॲप मी जे काही टेक्नॉलॉजिकली जे बेस्ट असायला पाहिजे ते सगळं त्यात केलेलं होतं आणि मग पुढची चूक माझ्याकडनं त्यात झाली की मला असं वाटायला लागलं की पुनश्च्या हा जो कंटेंट आहे मी कधी कधी ना टू मच थिंकिंग पण प्रॉब्लेम असतो किंवा रिझल्टची घाई असणं एक ठेराव असायला पाहिजे तो माझ्याकडनं नाही आला तिथे आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की अरे हे हा कंटेंट आहे ना हा तर दीडशे वर्ष न वाचलेला कंटेंट आहे लोकांनी तो असा अजून दहा पंधरा दिवस वाचला नाही तरी काय फरक पडणार आहे लोकांना त्यामुळे लगेच वाचलं जाणार नाही मला ना ते हवं होतं की आ, मी लगेच गुगल ॲनालिटिक्स आणि हे ठेवलेलं होतं मग किती लोकांनी व्हिजिट केलं किती बघितलं किती आर्टिकल वाचले किती कमेंट्स आल्या असं जसं आता आपण फेसबुकला कसं उत्सुकता असते की आपण त्याच्यावर लेख टाकला की लगेच त्याच्यावर लोकांनी तसं मला वाटत होतं पण मी म्हटलं की अरे हे काय असं घाई असलेला कंटेंट नाही आहे म्हणा आपल्याकडे काहीतरी घाई असलेला कंटेंट असला पाहिजे की जो कंटेम्पररी आहे आणि तिथे मी चुकलो की जो विषय मी पुनश्च म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि असा जर का सुरू केलेला होता तर त्याच्यात मी आ, पेशन्स ठेवून काम करायला हवं होतं त्याला फाटे फोडण्याची गरज नव्हती तर ते मी फोडले आणि मग ते मी बहुविध डॉट कॉम मग मी काय केलं की मा मे तसं बघायला गेलं तर तो उत्तम हंड्रेड पर्सेंट तो आ, मी असं म्हणेन काळाच्या पुढचा प्रोजेक्ट होता तो कारण मी असा विचार केला त्यात की पुनश्च ही जशी माझी एक पॅशन आहे तशी अनेकांच्या पॅशन्स वेगवेगळ्या असू शकतात की ज्याच्यावर त्यांना नियतकालिक काढायचं आहे डिजिटल आता नियतकालिक ही पुढची गरज आहे तर ते कुठे -ते त्यांच्याकडे पैसे टेक्नॉलॉजी हे सगळं असणार नाही तर मीच त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून देतो असं करून मी बहुविध डॉट कॉम म्हणून प्लॅटफॉर्म तयार केला की ज्याच्यावर कोणीही येऊन आपलं नियतकालिक स्वतंत्रपणे चालवू शकतो म्हणजे त्याला त्याचे त्याचे ग्राहक ठेव त्याचे त्याचे पैसे गोळा कर जे त्याच्या त्याच्या खात्यात माझ्याशी संबंध नाही त्याचा काही असं सगळं खरं टेक्नॉलॉजीने आपण करून दिलं ते पण ते करताना पुनश्च्याच्याकडे दुर्लक्ष झालं पातळ झालं ते आणि त्याच्यामुळे लोकांना कन्फ्युजन झालं खूप की आज हे पुनश्च घेऊन आलेत मग अजून काहीतरी नियतकालिक ॲड झालं बरं ते करत असताना त्याच्यात टेक्नॉलॉजिकली खूप गोष्टी म्हणजे अवघडपणा येत गेला की जो लॉग इन म्हणजे आता एक सभासदत्व जे आहे ते लॉग इननेच कळणार मग टेक्नॉलॉजीला पहिल्यांदा आधी एक लॉग इन समजून घ्यायला लागत होतं नंतर दोन तीन चार असं करत तो कॉम्प्लेक्स होत गेला खूप प्लॅटफॉर्म आणि बरेचसे म्हणजे मला अगदी चांगलं आठवते अगदी किशोर कदमांपासून दिलीप पासून मृणाल दिली कुलकर्णीपासून सगळे आमचे सभासद होते आणि ह्यां ह्यांच्याशी माझा संपर्क त्या तांत्रिक अवघडलेपणामुळे आला की सगळ्यांचे मला फोन यायचे अरे हे माझं लॉग आऊट झालं आहे किंवा पासवर्ड लक्षात नाही आहे माझ्या असं करून माझ्या मते तो तांत्रिक घोळ घातला गेला माझ्याकडून अदरवाईज पुनश्च हा प्रोजेक्ट फेल नाही आहे तो आम्ही पुन्हा रिव्हाइव्ह आता पुनश्च आम्ही रिवाईव्ह करतोय आणि त्याचा फोकस आता पुनश्च असाच म्हणून आम्ही ठेवणार आहोत आणि त्याच्यातलं जे म्हणजे डॉक्युमेंटेशनचं डिजिटायझेशनचं जे होतं ते खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं होतं त्याचं खूप आवश्यकता आहे हेही लोकांना कळलेलं होतं तर आपण आता तोच एक फोकस ठेवून पुढच्या काळामध्ये तेवढंच करा याच नोटवर सगळ्यात एक महत्वाचं आत्ता एक एक प्रकारे वादळ असं आपण म्हणूया ते म्हणजे चॅट जीपीटी आणि त्याची अनेक जणांना चिंता आहे की आता पुढे काय होणार आम्ही जे लिहितोय त्याला काही महत्व नसेल का तर ह्याकडे कसं बघता तुम्ही जे आता सुरू आहे हाय बरोबर आहे म्हणजे आपण ज्या वेळेला ते टर्मिनेटर आणि हे सगळे सिनेमे बघत होतो त्यावेळेला ते आपल्याला सगळे जेम्स कॅमेरॉन आणि या लोकांचं काहीतरी फिक्शन असं वाटायचं पण म्हणजे मला पण असं वाटतं काय खरंच हा दिवस कदाचित येईलही की माणसाकडनं शिकून जर का मशीन तयार होणार असेल मी ना तोपर्यंत ओके होतो जोपर्यंत तो, तो जो कॉम्प्युटर होता <laughs> हां की आपण ज्याला तेवढं तेवड़ा शिकवलं आहे तेवढंच तो शिकायचा पण आपण आता त्याच्याबरोबर कसे वागतोय ते आत्मसात करून ज्याला जिथे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जिथे आलं तिथे मला वाटतं की गोंधळ चालू झालेला आहे असं म्हणजे मला त्या पिक्चरच्या दिशेने आपण निघालेलो आहोत कारण म्हणजे जसं बुद्धिबळात आपल्याला आता न, तो हरवतो म्हणजे एकावेळी किती चाली आ, प्रोसेस करण्याची मानवी मेंदूची ही असू शकते त्याच्या कै्यात पट कारण आपण बघितलं की एवढ्याशा मोबाईलमध्ये आता कॉम्प्युटर आला तर तसं मशीन आ, काय करू शकेल त्यामुळे मला म्हणजे हे भयावह आहे आणि असं वाटतं की कदाचित ते जे दाखवतात त्यात ते, ते मानवी याच्यावर रूल करतात वगैरे किंवा रोबो जो सिनेमा आहे रजनीकांत आपल्याला वाटतं साऊथचा सिनेमा आणि तो अतिरंजित काही पण कोण हँडल करतो त्याच्यावर खूप आहे आणि मला तरी असं काही दिसत नाही की फार काही माणसं सतसत वेगबुद्धी वगैरे ठेवून ज्या गोष्टी पैसा पॉवर याच्यासाठी काहीही करण्याची तयारी लोकांची आहे आणि पण मुळामध्ये मा माणसाच्या प्रतिभेला रिप्लेस करेल असं वाटत होईल कारण तो शिकतोय ना तुमच्याच कडनं <laughs> म्हणजे जर का तुम्ही आता त्याला समजा कुसुंबराजांच्या सगळ्या कविता दिल्यात त्याला हजारो शब्द कळणार नवीन नवीन वेगवेगळे आणि म्हणजे असं लोक म्हणतात की आ, ते सुचणं आणि त्याने माणसाला सुचतं आणि ते मशीन करणारे ते सुचलेलं नसणार असं मला म्हणजे मी या ओव्हरऑल जी काय प्रगती ज्या पद्धतीने कारण तुम्हाला गमत सांगतो की मी आणि माझा मामा आम्ही चाललो होतो माझ्या मामाला गाडी चालवण्याची अतिशय हौस यश त्यांचा मोठा भाऊ बी जीव मामा आमचा आणि त्याला गाडी चालवण्याची खूप हौस आणि तो गाडीने पूर्ण भारत फिरलाय अम्बॅसिडर गाडी तेव्हाची विदाउट एसी आणि तो ती चालवायचा आणि ज्या वेळेला तो माझ्याबरोबर आला आणि मी त्याला काहीतरी त्याने एक डॉक्टर सांगितला सायनला की मला तिथे जायचंय तर मी जी पी मध्ये मॅप मध्ये तो टाकला आणि तो म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्यावेळेला खरंच बघणार की ती बाई मला जे गाईड करत होती तिथनं की आता तुम्ही अमुक डावीकडे जा आता उजवीकडे जा इतकंच अंतर राहिलंय तो म्हणतो अरे हा देव आहे <laughs> याला कुठून दिसतंय <laughs> आपण गाडी आपली आहे ती बरोबर चाललीये त्या स्पीडने आणि तर त्या पिढीला जे हे असं तंत्रज्ञानाचं वाटतंय कदाचित आपल्या पिढीला उद्या ती लेवल पण बघायला मिळू शकते की ज्याच्यामध्ये हे असं मानवी प्रतिभेला किंवा शेवटी मानवी प्रतिभेनेच तर ते काढलंय फक्त <laughs> मला त्यात प्रॉब्लेम तो दिसतो की मानवी प्रतिभेला मानवी जे काही सगळे विकार आहेत त्याची त्याच्यात जोड मिळणार आहे कारण इथे ना आपण थोडं तरी समाज संकल्पना विवाह देव पुराण आपली अशा काहीतरी संकल्पना आपल्या तयार करून त्यावेळेच्या समाज पुरुषांनी काहीतरी आपला नाही तर आपण पण तसलेच होत पण आपल्यावर काहीतरी एक कंट्रोल आणलेला आहे तो या मशीनवर कोण आणणार तसे मग परत समाज पुरुष तयार व्हायला पाहिजेत की ज्या अशा सिस्टीम आणतील आणि ते त्या मशीनवर काहीतरी वा, कि त्या मशीनलाच वाटेल आज आता आपण म्हणतो तसं की पुरुषांना वाटेल दहा बायकांशी लग्न करावं पण ही विवाह कुटुंब या संस्था आणि त्याच ते संस्कार आपल्यावर आल्यामुळे आपण म्हणतो बाबा नाही आपल्याला या चौकटीत राहायचंय तसं काहीस जर का त्या मशीनना होऊ शकलं तर होईल कंट्रोल yes. कोण करणार तुम्ही आता जे करताय त्याच्याकडे आता येऊ घ्या जे आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि तुम्ही आता लोकांना सल्ला देत आहे की पैशाचं नियोजन कसं करायचं आणि त्याआधी तुम्ही अगदी प्रॉपर बाकायदा शिकलात याच व्यवस्थित शिक्षण घेतलं आणि आता तुम्ही ह्याच्यामध्ये उतरलात तर दोन तीन प्रश्न आहेत की एक म्हणजे लोक पैशाकडे कसं बघतायत आत्ता कारण आता मी एक इंटरेस्टिंग पुस्तक वाचतोय सायकोलॉजी ऑफ मनी खूपच अप्रतिम पुस्तक आहे आणि त्याच्यामधलं एक वाक्य खूपच असं एक मनात घर करून आहे की वेल्थ म्हणजे काय जे दिसत नाही ती वेल्थ आहे आणि त्यांनी रिच आणि वेल्दी यातला जो फरक सांगितलाय की जे दिसतं पटकन ते रिचनेस आहे तो पण जे दिसत नाहीये ती वेल्थ आहे तर लोक कसा विचार करत आहेत हा एक भाग झाला आणि तुम्ही स्वतः पैशाकडे कसं बघता याच्यामधलं माझा एक म्हणजे खूप त्यामुळे आपण खूप लोकांना एनलायटन होईल असा आणि अर्थात हा खूप प्रोसेस होऊन तयार झालेला एक थॉट आहे ह्याच्यात की आताचा जो समाज आहे म्हणजे हे सगळं मी माधवबाग नेतकूट पुनश्च असं सगळं वेगवेगळ्या मी पुनश्चच्या बाबतीत असं एक परत धाडसी वाटेल असं विधान केलं होतं की मी पहिला उद्योग जो केला तो ज्यांना हृदय आहे त्यांच्यासाठी केलेला त्यामुळे ते सगळ्यांना आहे आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम सगळ्यांसाठी आहे त्यामुळे भाग चांगलं चाललं आणि हे झालं मग मी दुसरा उद्योग जो केला जो ज्यांना पोट आहे त्यांच्यासाठी केला त्यामुळे तोही सक्सेस झाला तिसरा मात्र मी जो प्रोजेक्ट केला के <laughs> तो ज्यांना डोकं आहे त्यांच्यासाठी केला आणि ते अवयव म्हणून नाही तर त्याच्या आत काय आहे आणि तो मात्र त्यामुळे त्याला जेवढं लिमिटेशन आहे तेवढा तो चालला असं किंवा तो चालतोय असं आपण म्हणूया तर हे जे काही आम्ही म्हटलं तसं की दोन्ही बाजूचं मी ज्या वेळेला बघितलं की एक प्युअर कमर्शियल आणि असं हे करून आणि दुसऱ्या बाजूला ज्याची गरज आहे समाजाला आणि त्याचा जो बॅलन्स आहे आपण म्हणूया तो एक मला आला दोन हजार एकवीस साली आणि माझ्या असं लक्षात आलं की तो जमाना गेला आता की ज्याच्यामध्ये लोकं फार आदर्श आणि राईट रॉंग ह्याचा खूप विचार करायचे आणि सगळं आताचा जो समाज आहे ना मी ॲट लार्ज म्हणतोय हा परत अपवाद असतीलच पण ॲट लार्ज जो समाज आहे तो ना दोनच गोष्टींचा विचार करतो हां एक पहिली की माझं जे उत्पन्न आहे आत्ताचं ते उत्पन्न कसं वाढेल किंवा माझ्याकडे जो असलेला पैसा आहे हा कसा वाढेल म्हणजे माझ्याकडे अधिक रिसोर्सेस पैशाच्या रूपाने माझ्याकडे कसं येतील हा तो पहिला विचार आणि दुसरा विचार जो त्या माणसाच्या मनात आहे या वाढलेल्या पैशातन मी कशाचा अधिकाधिक उपभोग घेऊ शकतो दोनच लेवलला आत्ता माणसाच्या मनांमध्ये विचार चालू आहेत बाकी देश समाज अमुक तमुक मूल्य याचा आता काही पडलेलं नाही आहे कोणाला आता तो एकच फक्त आता माझ्या आजूबाजूला आजू मी बघतो की मी अधिकाधिक पैसे कसे मिळवू साध्या शब्दात सांगायचं तर आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने खर्च कसे करू ते की कुठलं हॉटेल चांगलं आहे कुठचा क्लब चांगला आहे कुठे अधिक चांगलं म्युझिक लागतं कुठली गाडी चांगली आहे असं असेच सध्या ते विचार म्हणजे कन्झम्शन ओरिएंटेड जे काही आहे ते आहे तर मग मी विचार केला की यातला जो दुसरा भाग आहे की अधिकाधिक चांगला उपभोग कसा घ्यायचा तर लोक हॉटेलमध्ये जातात आणि उपभोग घेतात त्याचा तर तिथे आपण ऑलरेडी आहोत <laughs> मग आपण जो पहिला भाग आहे त्यातला की माझे पैसे अधिक वाढतील कसे उत्पन्न कसं माझं वाढेल ह्याच्याकडे फोकस करूया आणि हे लोकांना थोडस लोकांना ऐकायला जे आवडतं ते आपण थोडं ऐकूया फक्त वेगळ्या आपण जबाबदारीने ते त्यांना आपण सांगू असं करून मी या क्षेत्रात याचा निर्णय घेतला त्यासाठी कोविड हे खूप मोठं कारण ठरलं कारण तोपर्यंतचा माझा जो प्रवास होता म्हणजे तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला आहे त्यातला की माझा पैशाकडे बघण्याचा अँगल काय होता त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे की मी पैशाला फार महत्त्व देत नव्हतो एव्हिडन्टन तर मी पुन्हा चालूच नसतं केलं स्वतःचे पैसे घरता करून तर मी असं कायम म्हणायचो की मी माझी इक्विटी बिल्ड आहे माधवबाग असेल मेतकूट असेल हे माझे ब्रँड्स आहेत आणि हे ब्रँड्स म्हणजे माझी पोरं आहेत जी म्हातारपणी माझी काळजी घेतील माझी रिअल पोरं घेतील ना घेतील हे नक्की घेतील तर असा मी बिलीफ ठेवून चालत होतो कोविडमध्ये असं झालं की जे अशक्यहून अशक्य वाटेल अशा गोष्टी दिसल्या आणि त्यामुळे असा जो एक आपण झटका म्हणतो किंवा जाग येणं म्हणतो तसं झालं माझ्या बाबतीत की मी असं कधीही आयुष्यात इमॅजिन करू शकलो नसतो की मुंबईच्या लोकल या दीड वर्ष बंद राहू शकतात जिथे दीड तास सुद्धा त्या बंद राहणं हा म्हणजे मी बघितलं कारण मी लोकल त्या ट्रॅव्हल करणार आहोत दीड वर्ष बंद राहू शकतात राहू शकतात तरी लोक पाच पाच सहा सहा तास बसमधनं ट्रॅव्हल करतात टिटवळ्यापासून बिट्टीला जातात जाऊ शकतात सगळ्यांचं पोट चालतात चालू शकतात मार्केट वर जातं <laughs> उलटं मला वाटलेलं सगळं संपलं आता ह्याच्या पुढे तर उलट मार्केट अजून वरती वरती गेलं त्यातनं बऱ्याच लोकांचे फायदे झाले बरंच काय काय झालं तर मग मला ना असं वाटायला लागलं की काहीतरी आपलं समजुतीमध्ये आपल्याला बेसिक बदल करायला हवेत आणि हे जे असंच आहे असंच राहणार हे जे, जे। काही आपण घेऊन चालतो तर ते चुकीचं आहे काहीही शाश्वत नाही या ह्याच्याशी मी आलो आणि जे मी म्हण उद्या आणि हॉटेल माझी बंद पडली ना त्यावेळेला जे माझं मी म्हणत होतो माझं पोरग आहे तर त्याला घरघर लागली त्या पोराला हे जीवन तर राहतंय की नाही अशी वेळ आली त्यात मग त्यावेळेला माझ्या मागे जे कोणी उभे राहिले ते पैसेवाले होते ते काही फार पुनश्च टुनश्च अमुक तमुक वाचणारे नी फार विद्वान आणि अशी काही माणसं नव्हती ती पण ती पैसेवाली होती ती पैसेवाली माणसं मागे उभी राहिली म्हणून माझं हॉटेल वाचलं मी जे काही अगदी मोठी पॅशन अमुक तमूक घेऊन निघालो होतो ते वाचलं चालू राहिलं शंभर लोकांचा रोजगार राहिला सगळं मे बिन 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 सगळं झालं मग माझ्या मनात असं यायला लागलं की म्हणजे हे असे पैसेवालं असणं हेही काही फार वाईट नाही आहे जे मराठी मनाच्यात कायम असतं की पैसा काय कमवायचा सोने नाणे आमा मृत्तिके समान पैशाला काय महत्व नाही आहे काय अजून एक आपल्याकडे पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधकड गरिबी परवडली असं काय काय आपण एक एक हे घेऊन जातो तर मला नवीन अर्थ विचार लागले त्यातनं त्यामध्ये मला जसं साने आमचा साने काय म्हणायचा की जो प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होतो तो प्रॉब्लेमच नाही पैसा हे ज्या प्रॉब्लेमवर उत्तर आहे तो प्रॉब्लेम नाही मग प्रॉब्लेम कसला आहे तसं माझा एक नवीन सुविचार तयार झाला यामधल्या ह्याच्यात की पैशामुळेच सगळं होतं असं काही नाही पण बरंच काही होतं हा <laughs> त्याला मी पुढचं एक जोड लावली आणि पैसा हेच सर्व काही नाही पण बरंच काही आहे हां त्यामुळे पैशाबद्दलचं एक जे आपण म्हणूया तुच्छता अशी जी मनामध्ये होती की पैसा क्या कोणी कमावतं ठरवलं तर काय पैसा कोणी आता ठरव आणि पैसे मिळवून दाखव की पैसेच मिळवायचे आता होतात का ते आणि ज्यांच्याकडे पैसा आहे असणं म्हणजे काही वाईट नाही आहे ते तर ते असे लोक उपयोगी येतात अशा वेळेला तर मग आपण अशा लोकांच्यात असलं पाहिजे अशा लोकांचं नेटवर्क असलं पाहिजे आपल्याला अशा लोकांच्या थ्रू अशा आपल्यासारख्या उद्योगांना मदत करता आली पाहिजे की जे, जे अदरवाईज खूप चांगले प्रॉफिटेबल बिझनेसेस होते आणि काही अडचणींमुळे आज कोविड असेल उद्या अन्य काही त्याच्यामुळे त्यांना त्रास झालाय तर त्यांना आपल्याला आर्थिक बळ पुरवता आलं पाहिजे असं काय ते माझ्या डोक्यामध्ये यायला लागलं आणि म्हणून मी म्हटलं की आपण आता ना या आर्थिक क्षेत्रामध्ये काम करायचं आणि ते शेवटी महत्त्वाचं विटॅमिन आहे एम विटॅमिन आपण जे म्हणतो तर ते कसं त्याला कसा ॲक्सेस मिळेल त्या समाजाकडे आपल्याला कसा ॲक्सेस मिळेल कारण मी तोपर्यंत विचार केला की माझ्या ओळखीमध्ये असे किती लोक आहेत की जे बिलियनर आहेत <laughs> तर मला असं लक्षात आलं की विचारानं श्रीमंत असलेले खूप लोक आहेत माझ्या आजूबाजूला पण म्हणजे ज्याला आता आपण वेल्थ म्हणाला तुम्ही तसं वेल्दी माणसं नाहीत आपल्या आजूबाजूला मग त्याच्यात जायला पाहिजे असं एक काहीच यायला लागलं आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न आता चालू केलेला आहे आणि त्याचं हे होतं की मग त्या क्षेत्राची काहीतरी माहिती असली पाहिजे आपल्याला म्हणजे मी एम बी ए फायनान्स केलं त्यालाही बरीच वर्ष होऊन गेली होती आत्ताच्या काळात काय चाललंय काय नाही हे माहिती पाहिजे किंवा काही कम्प्लायन्सेस असतात विदाउट कंप्लायन्स काही करायचं नाही हा होता त्यामुळे मग सेबी आणि याचे जे काही कंप्लायन्स असणाऱ्या अशा नऊ परीक्षा मी वर्षभरामध्ये दिल्या आणि त्या पास झालो आणि त्याच्याबद्दलचं जे काही टेक्निकल ज्ञान आपण म्हणतो ते मिळालं आता पुढे खरी परीक्षा चालू झालेली आहे आणि मी त्याच्यामध्ये एक मराठी लोकांसाठी मुद्दाम कारण सल्ला हा बाकी मग काय सगळ्यांसाठी आहे पण मला अजूनही ते मराठी आणि ते जसं मराठी मेतकूट पासून चालू झालेला हा होता तो पुनश आणि ह्याच्या थ्रू आता मी इथपर्यंत असं घेऊन आलो आणि मी एक म्हणजे मला असं वाटलं की हा थॉट असायला पाहिजे लोकांचा ध्यानी मनी डॉट कॉम अशी म्हणून मी एक साईट चालू केली बर हे मनामध्ये आपल्या आपण मनीचं ध्यान करायला पाहिजे असं माझं त्यातनं अपेक्षा आहे आणि त्याच्यावरनं लोकांना आ, चांगला आर्थिक सल्ला मिळणं पैशाच्या बद्दलचं ओव्हरऑल जे काही आता तुम्ही जसं सायकोलॉजी ऑफ मनीचं म्हणालात तसं माझ्या आता दो काय दोन वर्षाचा अनुभव झालाय त्यातनं माझ्या लक्षात आलंय की पैसा मी फक्त सायकोलॉजीच आहे बाकी काही मुळात कारण पैशाची नोट आपण जी म्हणतो ती सायकोलॉजीच तर आहे की नाही तर ते आपण कोणीतरी आता रिझर्व्ह बँकेने म्हटलंय मी धायरात को म्हणून आपण स्वीकारले ते हा हा पैसा इट्स अ प्रॉमिसरी नोट इट्स अ प्रॉमिसरी नोट इट इज नॉट करन्सी इव्हन की नाही त्यामुळे मला ते लक्षात आलं की हा आता आपण ह्याच्यात काम करूया आणि एक नीट लोकांची मनोभूमिका तयार करूया या पैशाकडे बघण्याची ओव्हरऑल की ह्या काही पाप नाहीये सो दॅट वेबसाईट इज अप अँड रनिंग अप अँड रनिंग सो त्याच्यावर आताच चालू केली सांगा हेच चालतं बेसिक काय केलं की म्हणजे आता मॅटर अवेलेबल आहे का भरपूर अवेलेबल आहे यूट्यूब आणि या सगळ्यावर पण भरपूर अवेलेबल आहे पण परत माधव सानेंचाच कन्सेप्ट भरपूर अवेलेबल आहे मग त्यात आपण अजून एक दुकान मांडून बसलो तरी त्यात काही फार प्रॉब्लेम नाही आहे अगदीच असे एरिया शोधत बसण्याची गरज नाही आपलाही एक वर्ग असतो की जो आपण जे काही सांगतो ते कळतं त्याला मग त्या वर्गापुरतं आपला मर्यादित प्रभाव असेल तरी चालेल पण लोकांना या अर्थसंज्ञा ज्या असतील त्याच्याबद्दल नीट कळणं अनुभवातनं माझ्या काही त्यांचा फायदा झाला की, की मी जसं म्हटलं की मी फायनान्सच्या विषयाकडे कधी फार जरी एम बी ए फायनान्स आणि सगळं करत होतो तरी माझं काही लक्ष नव्हतं हो सेविंग करायचो रेग्युलरली पण ती सेविंग काही गोल ओरिएंटेड नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याला हात लावला गेला लॉंग टर्मचे जे सेविंग्ज असतात ते शॉर्ट टर्ममध्ये वापरली गेली असं काय काय त्यामध्ये झालं आणि इन्स्ट्रुमेंट्स माहिती नव्हती बरीचशी त्यातली तसं म्हटलं जसं डायरेक्ट इक्विटी हा महत्त्वाचा विषय बाजूला राहून गेला फॉरेन इक्विटी हा महत्त्वाचा विषय बाजूला राहून गेला त्यातले जे काही टॅक्सेशनचे विषय होते ते काही माहिती नव्हते तर ते नव्यानं समजले म्हणजे अगदी सार जर का सांगायचं तर पैशाने पैसा जोडतात हे अगदी बरोबर आहे म्हणजे आपण पैची पण किंमत देत नाही असं आपल्या याच्यात जे म्हणतो आपण तर नाही पै पाई, पहिला किंमत आहे ॲक्च्युली म्हणजे मी असं करायचो की काय एक दोन टक्क्याने होते तर नाही एक दोन टक्क्याने खूप काही होतं ते एक दोन टक्के जर का दहा वीस वर्षावर कंपाऊंड केले तर त्यातनं कोट्यवधी रुपये उभे राहतात तर हे नसतं आपल्याला माहिती आणि ते कोणीतरी आणि त्याला ना परत परत सांगायला पाहिजे हाच त्यातला गेम आहे म्हणजे एकदा सांगून असं नाहीये ते म्हणून ती साईट चालू केली सो so, ही जी क्षेत्र तुम्ही सतत बदलत राहता त्याच्यामध्ये कमालीची फ्लेक्झिबिलिटी पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये <laughs> <laughs> की आता मी औषधांवर विचार करतोय आता मला हॉटेलचा विचार करायचा आहे आता मला टेस्टचा विचार करायचा आहे आता मला पैशाचा विचार करायचा आहे तर हे जे मधलं जे ट्रान्झिशन असतं आणि याच्यामध्ये जेव्हा एस्पेशली जेव्हा तुम्ही पूर्णपणे एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जाता ते एक लोक तुम्हाला रिडिक्युल करू शकतात लोक तुम्हाला काहीतरी टीका करू शकतात तर हा जो काळ असतो मधला हा तुम्ही कसा मॅनेज करता स्वतःबरोबर यातला अजून एक तोटा असा असतो की आधी जे नेटवर्क तुमचं तयार झालेलं असतं उदाहरणार्थ समजा जर का माझं मेडिकल क्षेत्रातलं एक नेटवर्क तयार होतं त्याचा पुढच्या आता याच्यात शून्य उपयोग ते खायला येणार याच्या पलीकडे काही उपयोग नसतो किंवा हॉटेलचं आता जे काही समजा मी म्हटलं आहे टेंबे तांबे अमुक तमुक किंवा अजून शंभर हॉटेलियर असतील यांचा मी आता पुढे पुनश्च केलं त्यामध्ये त्यांचा काही संबंध नसतो पुनश्चचं जे काही सर्कल आहे साहित्यिक आणि या सगळ्यांचं त्याचा आता मी जे काही पैशाचं करतो आहे त्याच्याशी काही संबंध नाही त्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे त्यातला की जो मी फेस करतो म्हणजे आणि मला तो जाणवतो पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता पडताय असं आपण जे म्हणतो की मेन जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट आहे ना जो मी आता फायनान्स मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आला की कुठलंही क्षेत्र घ्या अगदी साधं एक, एक माझ्या बरोबर आता है, एक प्लंबर आहे पण प्लंबिंगचं काम गेले सतरा वर्ष करतोय तो तेच करतोय आणि तो तेच करणार आहे आयुष्यभर पण त्यामुळे तो आता सदतीस अडतीसाव्या वर्षी तो मोकळा झालाय आता त्याच्या सिस्टीम्स लागल्या आहेत सगळं आणि तो आता फक्त पैसे कमवण्याचं काम करतो मी आता मगाशी जसं म्हटलं हेच समाज आता माझ्या आजूबाजूला जो की तो पैसे कमवण्याचं काम करतो आणि दर सोमवारी विचार करायला लागतो की शुक्रवार रविवार कुठे घालवायचे ते पैसे पण त्याला जो कंपाऊंडिंगचा फायदा मिळाला तो मला मिळत नाही आणि विशेषतः त्याच्यामधली अनिश्चितता अनिश्चितता असते की म्हणून मी म्हटलं की ते योग्य अयोग्य लोकांनी करायला पाहिजे नाही करायला पाहिजे हा विषय नाही येतो पण जर का सुचतं आणि करावं असं वाटतं आणि दुसरं त्यामध्ये ना मला मे मी असा रिलेट करतो कोणाशी तर सिंधबाद आणि सात सफरिंगशी करतो मी आणि म्हणजे आत्तासुद्धा मी असं सांगतो की ही सफर झाली ना की आता परत <laughs> आता येऊन सेटल व्हायचं बेटावर आता कुठेही परत समुद्रात आपली नाव घालायची नाही पण काय माहिती ते सेटल होणं हे नसेल कदाचित आपलं प्रॅक्टर त्यामुळे त्याच्यात हा तुम्ही ती मनस्थिती असतेच अवघडच असते कारण नव्यानं पुन्हा सगळ्या संज्ञा असतात आता असं फायनान्स मध्ये समजा मी आलो तर माझ्याहून वयाने लहान असलेले पण त्या क्षेत्रातला अनुभव असलेले असे सगळे लोकांना वाटणारच की अरे याला एवढं बेसिक नाही कळत आहे अजून मग ते घ्यायला पाहिजे आपल्याला किंवा त्यांच्यासमोर आपल्याला शिकव शिकण्याच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत बसता आलं पाहिजे किंवा माझा आधीचा जो काही रुबाब असेल उद्योजकाचा किंवा सक्सेसफुल उद्योजकाचा तो मला बाजूला काढून ठेवता आला पाहिजे तिथे आणि नव्यानं पुन्हा या सगळे सेमिनार्स अटेंड करणं हे सगळे आता जसे पॉडकास्ट ऐकणं व्हिडिओ ऐकणं आणि त्यात माहिती घेणं पण मी म्हणतो की त्यात एक वेगळी गंमत आहे सो इट्स अ पॅकेज जर का तुम्ही त्या प्रवासाचा आनंद घेत असाल तर त्याच्या त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी त्यामध्ये टायर पंक्चर होणं आणि हे सगळं होणार यु शुड एन्जॉय द जर्नी एक्झॅक्टली फक्त त्यात एक आहे की आपल्या बरोबर मी आता आता ती एकोणपन्नासाव्या वर्षी होत असलेली जाणीव की तुमच्या गाडीत इतरही लोक बसलेले असतात तुमच्या बरोबरीचे म्हणजे बरोबरीतले म्हणण्यापेक्षा तुमच्या जवळचे आणि ते तो प्रवास एन्जॉय करतील याचं काय म्हणजे हे आपण गृहित धरलेलं असतं तर ते त्यांच्यासाठी टफ असतं असू शकतं मे बायको आता उदाहरणार्थ तर तिच्यासाठी हे टफ असू शकतं आहे राधा की असं दर सात आठ वर्षानंतर नव्यानं काहीतरी करायचं नवीन नुकसान सोसायचं आणि पुन्हा त्यातनं नवीन काहीतरी करायचं तर त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की हा म्हणजे आपला अप्पलपोटेपणा आहे का हा आता असा थोडा मॅच्युअर्ड विचार माझ्या मनात नेक्स्ट काय अगदी ऑब्वियस प्रश्न आहे की आता काय लांब 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 असं काय दिसतंय आता हा विचाराला की असं वाटतं की आता आता बसून बायकोचा हात हातात घेऊन इथे शांत राहावं असं <laughs> एक पुण्याला बघणं बांधव श्याम सापडले वगैरे कठीण आहे पण मला नाही वाटत मी ते करू शकेन असं म्हणून कारण त्यातनं येणारं जे असं साचले पण असतं तेच कुठेतरी लगेच बोचायला लागतं आणि नवीन काहीतरी दिसतं साधं सांगतो बाग बाबा रे आता तू काय अजून मी म्हटलं अगं सध्या मुलाची परीक्षा झालो आहे आणि संध्याकाळी त्याला काहीतरी चाव मिळावं असं म्हणून माझं ऑफिस माझ्यापासून एक किलोमीटर असं मी चालतच जातो आणि चालत येतो तर माझ्या असं लक्षात आलं आता गेली दहा वर्ष मी त्या रस्त्यावर चालत जातो चालत येतो तिथे ना असं छान कचोरी किंवा काहीतरी छान खायला संध्याकाळचं जे आपण खातो ते मिळण्याचं काही ठिकाण नाही आहे तिथे आणि असं स्टँडर्ड नाही आहे आणि आमच्या आजूबाजूला वस्ती तर एकदम स्टँडर्ड आहे तर मी हिला आजच म्हणत होतो की आपण एक दुकान दे असं चालू म्हटलं मला आदित्यला काहीतरी घेऊन यायचं होतं पण मी तिनात ना का क्रॉस करून पलीकडे गेल्याशिवाय काही नाहीच आहे इकडे तर इकडे काहीतरी काय म्हणजे थोडंसं मला असं वाटतं की जी कमी दिसते ना ती दुसरं मी वाट बघितली आहे आता दहा वर्ष कोणीतरी ती कमी पुरी करेल म्हणून पण ती जर का दुसरं कोणी पुरी करत नसेल तर मग शेवटी आपणच उतरून ती करूया असं एक काहीतरी सायकोलॉजी असेल माहीत नाही मला येस थँक्यू थँक्यू व्हेरी मच किरण खूपच मजा आली आणि असं वेगवेगळं जगत राहणं याच्यामध्ये एक नशा आहे असं मला वाटतं आणि हीच नशा